नमस्कार नमस्कार, गुड इव्हनिंग एवरीवन. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या शेअर मार्केटच्या सेमिनारमध्ये, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की शेअर मार्केटमध्ये कोणत्या अशा गोष्टी केल्याने इन्कम वाढू शकतात. एक सर्वसामान्य व्यक्ती जे काही करतोय ते करता करता, म्हणजे जॉब असेल, बिझनेस असेल, हाऊसवाईफ असेल, स्टुडंट असेल, प्रोफेशन कुठलंही असेल, ते करता करता कसे इन्कम सोर्सेस त्याचे वाढवू शकतो हे आपण आज थेरॉटिकली समजून घेणार आणि प्रॅक्टिकली बघणार आहोत की खरंच हे कसं असतं आणि कसं तुम्ही करू शकता ह्या सगळ्या गोष्टी. सो आपल्या सेमिनारच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला बऱ्याच अशा माहिती देणार आहे जे गरजेचे आहेत आजच्या सेमिनारसाठी. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटेल की पहिल्या 15-20 मिनिटं फक्त इकडची तिकडची बडबड चालू आहे आणि महत्त्वाच्या विषयावरती हातच घातलेला. नाही, मी पहिल्या सुरुवातीपासूनच एकदम परफेक्ट विषयाचंच बोलणार आहे, तुमच्या कामाच्याच गोष्टी सांगणार आहे आणि आम्ही फिनांथ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे ही तुम्हाला कशी हेल्प करू शकते आणि तुम्हाला स्वतःला काय करावं लागणार आहे पैसे कमवण्याच्या हिशोबाने, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सो आजच्या ह्या सेमिनार मधून काय अपेक्षा करायला पाहिजे. सो तुम्ही मी सुरुवातीला सेमिनार सुरू व्हायच्या आधीच मी सांगितलं होतं की प्लीज तुमच्याकडे वही पेन किंवा पेन पेपर असेल तर घेऊन बसा, घरातल्यांना पण घेऊन बसा, कारण की बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आजचा सेमिनार तुम्हाला खूप अशा गोष्टी शिकवून देईल, कदाचित तुम्हाला ते बघितल्यानंतर वाटेल की यार हे मला कदाचित 5-10 वर्ष आधी मिळायला पाहिजे होतं, एवढी ताकद आहे. कारण की एवढ्या गोष्टी तुम्ही आज शिकाल की तुम्हाला खूप कामात येणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून काही गोष्टी असतील तर ते काय करायचे मी तुम्हाला सांगतो. सो आजच्या सेमिनारमध्ये पहिल्या 20-एक मिनिटांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कळतील की आपण दोघ जण मिळून, म्हणजे आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, तुम्हाला स्वतःला काय करावं लागणार आहे. म्हणजे मी तुम्हाला शेअर मार्केटची माहिती सगळी देईन, पैसे कसे कमवायचे, काय असतात गोष्टी, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेन, पण त्याच्या आधी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल त्या गोष्टी करण्यासाठी हे समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कशी हेल्प करू, आम्ही कोणत्या अशा गोष्टी तुम्हाला देऊ जेणेकरून त्याचा वापर करून तुम्ही पैसे ऍक्च्युअली कमवू शकता. सो पहिल्या 20-एक मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण दोघं मिळून काय करू शकतो, आम्ही काय देणार आहे, तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आमची ऑफर काय. आता फ्री सेमिनार आहे म्हणजे नक्कीच आम्ही आमचा कोर्स विकायचा प्रयत्न करू. सो जबरदस्ती नसेल, प्रयत्न नक्कीच करणार, कारण की जर पैसे कमवायचे आहेत, आयुष्यात बदल घडवायचे तर कोणाची तरी साथ लागेल जो ऍक्च्युअली शिकलेला आहे, ज्याला थोडीफार माहिती आहे आणि तुम्हाला थोडा त्याचा अभ्यास करावा लागेल, तर ही आपली जोडीच फक्त ते करू शकते. मी हे सांगत नाही फक्त आमचाच कोर्स केल्याने तुम्ही पैसे कमवाल, पण मी हे सांगतोय की तुम्हाला आज मी देणार आहे की आमची आमचा कोर्स काय आहे, आमची ऑफर काय असणार आहे, आज काय तुम्हाला स्पेशल देणार आहोत, हे सगळ्या गोष्टी मी पुढच्या 20 मिनिटांमध्ये सगळं सांगून देईन आणि 20 मिनिटांनंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवेन की पैसे कमवण्याचे कोणते पद्धती आहेत, ते कसे पैसे कमवले जातात. तुम्ही स्वतः मला सांगाल की मी हे करू शकतो का नाही करू शकत, किती पैसे गुंतवू शकतो, कशी सुरुवात करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू शकाल असं सगळं. आणि त्याच्याबरोबर टेक्निकल अनालिसिस, ज्या गोष्टीला तुम्ही घाबरता, बरेच लोक घाबरतात आणि बरेच लोक म्हणतात की हे खूप किचकट आहे किंवा कळत नाही, टेक्निकल अनालिसिस नेमका काय असतो, कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला टेक्निकली शिकवून देणार आहे. म्हणजे काहीच बॅकग्राऊंड नसताना, तुम्हाला काहीच माहिती नसताना, शेअर मार्केटचं सुद्धा माहीत नसताना तुम्हाला आजचा सेमिनार कळेल आणि टेक्निकल अनालिसिस कळून तुम्हाला आत्ता ह्या मार्केटमध्ये, सध्याच्या मार्केटमध्ये काय करायला पाहिजे. मी तुम्हाला एक दोन स्टॉक दाखवून देईन की त्या स्टॉकमध्ये कसे बाईंग सेलिंगचे सिग्नल तयार झालेले आहेत, आपण जे काही शिकणार आहोत आज ते सगळं. सो त्याच्यानंतर कोर्सची पूर्ण माहिती, ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे कोर्स मधून तुम्हाला काय रिझल्ट मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी शेवटी तुम्ही माझ्याशी बोलू शकाल, 1-to-1 लाइव मध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. ओके, सो आपण सुरू करू आपल्या आजच्या सेमिनार मध्ये. ओव्हरऑल सेमिनारला 1.5 तास लागेल, पण पहिल्या 20-एक मिनिटांमध्ये लक्षात येऊन जाईल तुम्हाला की खरंच हा सेमिनार बघण्याच्या किंवा पूर्ण 1.5 तास देण्याच्या लायकीचा आहे का नाही, तुम्ही छोटी छोटी सुरुवात कशी करू शकता, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर कट कळतील आजच्या सेमिनारमध्ये. पण तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल, 1.5 तास थांबलात तर प्रश्नच नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच, पण पहिल्या 20 मिनिटात लक्षात येऊन जाईल खरंच हा सेमिनार कामाचा आहे की नाही. सो मी तुमच्यावर 1.5 तास असणार आहे तर माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव आहे समीर सारंग, मी बेसिकली कोल्हापूरचा आहे पण सध्या नाशिककर मानायला हरकत नाही. मागच्या 10-11 वर्षापासून मी नाशिकमध्ये फॅमिली सोबत राहतोय. आपलं जे ऑफिस आहे फिनांथ्रोपीचं हे सुद्धा नाशिकमध्येच आहे, पण महाराष्ट्राच्या प्रत्येक सिटीमधून, प्रत्येक कानाकोपऱ्यातून, छोट्या छोट्या गावातून आमच्याकडे पार्टिसिपेंट आहेत. सो फिनांथ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे ही मी आणि माझ्या टीमने मिळून आम्ही सुरुवात केली मागच्या
23 वर्षापासून मी फिनान्स मध्ये बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, शेअर मार्केटमध्ये काम केलेलं आहे. सो ह्या कंपन्यांबरोबर मी काम करत असताना माझ्या हे लक्षात आलं की ह्या कंपन्याच फक्त मोठ्या होत्यात, पण ह्या कंपन्यांमध्ये काम करणारे किंवा ह्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे लोक मोठे होत नाहीत. सो ते काय आहे, बरेच लोक मला विचारतात तुम्हाला 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही कोर्स का बरं बनवून विकताय, तुम्हाला स्वतःला पैसे कमवता येत नाहीत का ट्रेड करून. सो मी तुम्हाला आज दाखवून देईन की या 23 वर्षांचा एक्सपिरियन्स तुमच्या कसं कामाचा असणार आहे. आम्ही पैसे कमवतोय पण हे आम्ही का करतोय, कोर्स विकण्याचा किंवा सेमिनार करण्याचा काय उद्देश आहे हे तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये लक्षात येऊन जाईल. सो डोंट वरी की गळ्यात मारणार नाही तुम्ही, तुम्हाला आम्ही कोर्स आणि जबरदस्ती करणार नाही पण तुम्हाला शिकवण्याचं नक्कीच आम्ही करू. सो 23 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये आम्ही मागच्या 6 वर्षापासून, म्हणजे 6 वर्ष होऊन गेले, 7 वर्ष चालू आहे, आम्ही लोकांना शेअर मार्केट मराठीमध्ये सिंपल भाषेत शिकवतो आणि मागच्या 6 वर्षात 10,000 पेक्षा जास्त फॅमिलीजनी, महाराष्ट्रीयन फॅमिलीजनी हा कोर्स केलेला आहे. 10,000 पेक्षा जास्त घरामध्ये हे लोकांनी कोर्स केलेला आहे. मग फॅमिलीज मी जेव्हा म्हणतो तेव्हा काय अर्थ होतो काय नाही मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. कशी आम्ही पूर्ण फॅमिलीला ह्या सगळ्या गोष्टी पुरवून देतोय, शिकवतोय आणि कसं सपोर्ट करतो हे तुम्हाला लगेच कळेलच थोड्या वेळात. सो माझ्याबद्दल आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत राहीन. आता आपण बघू की नेमकं ह्या सेमिनार मधून तुम्हाला काय मिळणार आहे. तर सुरुवात करू आपण याच्यातून की लेट्स कन्सिडर तुम्हाला एका लेवलला पोहोचायचंय, म्हणजे तुम्ही आत्ता सध्या इथं उभे आहात, लेट्स कन्सिडर की तुम्ही इथे आहात. ओके मला माहित आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा छान दिसतं पण सध्या असं कन्सिडर करा की तुम्ही आत्ता एका लेवलला आहात, तिथून तुम्हाला वरती जायचंय म्हणजे सक्सेसफुल बनायचंय किंवा पैसे कमवायच्या हिशोबाने. सो स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करता आणि एका लेवलला पोहोचता जिथे तुम्ही स्वतःला सक्सेसफुल म्हणू शकाल अशा लेवलला. सो हे स्टेप कोणते आहेत, हे काय आहे ज्याच्याने तुम्ही ही 1 बाय 1 स्टेप्स कंप्लीट करून तुम्ही त्या लेवलला पोहोचू शकता, ह्याच्यासाठी काय लागणार आहे, सो आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे त्या मी गोष्टी आधी सांगतो, मग तुम्हाला काय करावं लागणार ते पण सांगतो. ओके सो सगळ्यात पहिली गोष्ट एज्युकेशन, शिक्षण देऊ तुम्हाला आम्ही कशाचं, तर पैसे कमवण्याचं, ट्रेडिंग करून इन्व्हेस्टमेंट्स करून आहेत त्या पैशांमध्ये कशी सुरुवात करायची, झिरो बॅकग्राऊंड असताना कसं सुरुवात करायला पाहिजे, कशी कमीत कमी रिस्क वाले किंवा झिरो रिस्क वाले कोणत्या गोष्टी आहेत शेअर मार्केटमध्ये किंवा फायनान्स इंडस्ट्रीमध्ये ज्याच्यात तुम्ही पैसे लावून हळूहळू सुरुवात करू शकता. तुम्ही बघा तुमच्या शाळा कॉलेज मधले जे दिवस आहेत, तुम्ही ऑलमोस्ट वर्ष आयुष्यातले 20-21 वर्ष 20-22 वर्ष दिले असतील ग्रॅज्युएशन संपवण्यासाठी. 20-22 वर्ष दिल्यानंतर सुद्धा पैसे कमवण्याचं नॉलेज दिलं जात नाही, जेव्हा की आपण शिक्षणच ह्याच्यासाठी घेतो की आपल्याला शिक्षण घेतल्यानंतर पैसे कमवता येतील, पण पैसे कमवण्याचं नॉलेज दिलं जात. इथं तुम्हाला आम्ही थोडस आवाज कट झाला असेल कदाचित, थोडस आवाज कट झाला असेल डोंट वरी मी रिपीट करतो, आपण इथं पैसे कमवण्याचं नॉलेज बद्दल आणि पैसे कमवण्याच्या गोष्टीच डिस्कस करणार आहोत, इकडच्या तिकडच्या गप्पा काहीच मारणार नाहीये. मी तुम्हाला शेअर मार्केट कसं असतं काय असतं ह्याची जास्त माहिती देत बसण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्ट पैसे कमवण्याच्या गोष्टी सांगणार आहे की आपण कसं पैसे कमवू शकतो ह्या क्षेत्रामध्ये काहीच बॅकग्राऊंड नसताना, काहीच माहिती नसताना. आपल्या इथं बरेच असे लोक आहेत जे हाऊसवाईफ आहेत किंवा न शिकलेले आहेत, इंग्लिश येत नाही, धड मोबाईल प्रॉपर वापरत नाही, त्यांना सुद्धा पैसे कमवता येतात, चौथी पाचवीच्या मुलांना सुद्धा कळतं. अशा गोष्टी आपण एवढ्या इझिली एज्युकेशन देतो जेणेकरून तुम्हाला पैसे कमवण्याचं नॉलेज येईल, कारण की तेच नाहीये आपल्या घरामध्ये किंवा शाळा कॉलेजमध्ये हे शिकवलंच नाही की पैसे कसे कमवतात. आम्ही शिकवू तुम्हाला पैसे कसे कमवतात, कारण की हजारो लोक ह्याच फॉर्म्युल्याने शिकून पैसे कमवत आहेत, ते कसे काय आणि काय काय मार्ग ते सांगतो. दुसरं तुम्हाला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट करतो. लाईफ टाईम सपोर्ट करतो म्हणजे काय की तुम्ही जे काय आमच्या कोर्स मधून शिकाल की सेलिंग बाईंग सेलिंग कशी केली जाते, शेअर मार्केट काय आहे, कमवण्याची पद्धती काय आहेत, रिस्क कशी मॅनेज करावी आणि हजारो अशा गोष्टी जे इंट्राडे रिलेटेड, ट्रेडिंग रिलेटेड, ऑप्शन रिलेटेड किंवा इक्विटी फ्युचर्स रिलेटेड, बँक निफ्टी निफ्टी रिलेटेड सगळ्या गोष्टी जे काही तुम्ही शिकाल ते ऍक्च्युअल मध्ये वापरायचे कसे, कसं डिमॅट अकाउंट मध्ये ट्रेडिंग केलं जातं, कसं मी कंपनी शोधायला पाहिजे, कसे सपोर्ट लेवल्स, कसे रेजिस्टन्स लेवल हे काय असतं नेमकं, चार्ट कसं बघितलं जातं, अनालिसिस कसे केले जातात, फॉर्म्युलेस काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला शिकू. प्रॅक्टिकल लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला आम्ही शिकू, तुम्हाला अनालिसिस करून दाखवू की हे बघा हे असं असतं, तुम्ही स्वतः कसं बाईंग सेलिंग करायला पाहिजे डिमॅट अकाउंटमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवतो. ही एकमेव अशी कंपनी आहे जी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या बारीक छोट्या छोट्या गोष्टी शिकवते.
आणि त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही सांगू की ट्रेडर कसं बनता येईल. मग तुम्ही जॉब बिझनेस करताय, त्याच्याबरोबर तुम्हाला पार्ट टाइम ट्रेडिंग कशी करता येईल, तुम्हाला जेवढा वेळ मिळतो त्या वेळेत तुम्ही ट्रेडिंग कशी करू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला प्रोफेशन म्हणून याच्यात पूर्णपणे उतरायचं असेल किंवा मला फुल टाइम ट्रेडिंग करायचे, तर फुल टाइम ट्रेडिंग साठी काय गोष्टी लागतात, कसं लागतं, काय रूल्स आहेत, ते सगळ्या गोष्टी शिकू. त्याच्याबरोबर इन्व्हेस्टर कसं बनता येईल, तुम्ही जेव्हा पैसे कमवायला लागाल किंवा पैसे तुम्ही जे काही कमवलेले असतील ते कुठं इन्व्हेस्ट करायचे, कधी करायचे, किती करायचे, कुठं करायचे नाही हे जर माहीत नसेल तर तुम्ही इन्व्हेस्टर बनू शकत नाही किंवा श्रीमंत होण्याचे मार्ग तुम्हाला कळणार नाहीत. सो इन्व्हेस्टर बनण्याचा मार्ग म्हणजे नेमका काय? तर बरेच लोक असे म्हणतील, सर इन्व्हेस्टर बनायला खूप पैसे लागतात, आमच्याकडे तेवढे नाही आहेत. सो डोंट वरी, जास्त पैसे असतील तर खरंच चांगली इन्व्हेस्टमेंट करता येते, पण कमी पैशात कशी सुरुवात करू शकतो? मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो, मला चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्याल. तुम्ही मला सांगा, जर तुम्ही जेव्हापासून कमवायला लागले तेव्हापासून जर तुम्हाला माहीत असतं की तुमचे 200, 500, 1000 रुपये कुठं गुंतवायचे, तर तुम्ही गुंतवले असते का? मला चॅटबॉक्स मध्ये येस नो सांगू शकाल. जर तुम्हाला माहित असेल तर गुंतवले असते का? माहिती असते तर येस. तनुजा मॅडम येस म्हणतायत, गणेश सर, सोनाली मॅडम, अभिजित सर, ज्योती मॅम, सुनील सर, हेमंत सर, कल्पेश सर, विशाल सर, येस गायत्री मॅडम, रामेश्वर सर, निश्चल सर, येस रेश्मा मॅम, लक्ष्मण सर, संतोष सर, अश्विनी मॅम, जमीर सर, सगळेच येस म्हणतात. मला कमीत कमी 200 मेसेजेस येऊन गेली, येस येस सगळेच येस म्हणतात. मी हा जो प्रश्न विचारणार हा खूप चांगल्या प्रमाणे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की मी हे रिपीटेड तुम्हाला दाखवून देणार आहे की एक सर्वसामान्य व्यक्ती अडकतो कुठं माहितीये का, की त्याला वाटतं माझ्याकडे पैसे तेवढे पाहिजे तेवढे नाही आहेत म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाहीये. जेव्हा की इन्व्हेस्टमेंट्स 500, 1000, अक्षरशः 200 रुपये सुद्धा इन्व्हेस्टमेंट कुठं करायची माहीत असेल तर त्याला आपण इन्व्हेस्ट करून त्याच्यातून पैसे कमवू शकतो. डेफिनेटली पॉसिबल आहे. सपोज तुमचे पुढचे 5 ते 10 वर्ष बाकी आहेत कमाईचे, तुम्ही कमवत आहे आता आणि तुमचे 5 ते 10 वर्ष बाकी आहेत, तर तुम्ही त्या 5-10 वर्षांमध्ये किती श्रीमंत होऊ शकता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे प्रॅक्टिकली. आणि तुम्ही स्वतः मला सांगाल की तुम्ही कसे श्रीमंत बनाल. श्रीमंत म्हणजे ते कदाचित काही लोकांना काही लाख रुपये असतील, काही लोकांना काही करोड रुपये असतील, तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही स्वतःच बघाल की तुम्हाला हे जमणार आहे का नाही. झिरो बॅकग्राऊंड, काहीच माहिती नसताना मी तुम्हाला दाखवून देतो की सर्वसामान्य व्यक्ती इन्व्हेस्टर बनू शकतो, फक्त त्याला माहिती नसते म्हणून तो पैसे गुंतवण्याचं थांबतो आणि त्याला असं वाटतं की बाबा 2-4 लाख रुपये कमीत कमी असतील तरी इन्व्हेस्टमेंट करता येतात. नाही, 2-400 रुपये पासून सुरुवात करता येते आणि 8 ते 10 वर्ष जर कमाईचे बाकी असतील तर भरपूर श्रीमंत होता येईल. तुम्हाला मी दाखवतो आहे त्या पैशांमध्ये. ओके, आणि शेवटचं आहे आमच्याकडून जे मिळणार आहे ते म्हणजे श्रीमंत बनण्याचे मार्ग. आता हे बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटतं की अरे श्रीमंत बनायचं बोलतोय, मोठं मोठं बोलतोय याचा कोर्स विकण्यासाठी. नाही, मला कोर्स विकण्यासाठी खोटं बोलण्याची गरज नाही. श्रीमंत बनण्याचे पक्के 2 मार्ग आहेत, कन्फर्म 2 मार्ग आहेत. 2 किंवा ह्याच्यातला 1 मार्ग तुम्ही जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत श्रीमंत बनणार नाही. ते कोणते 2 मार्ग आहेत मी तुम्हाला आत्ता 5-1 मिनिटांमध्ये सांगतो आणि मी ती दाखवून सुद्धा देतो की ते कसं केलं जातं. ओके, तर श्रीमंत बनण्याचे पक्के 2 मार्ग आहेत ते पण मी सांगतो. सो आतापर्यंत मी काय सांगितलं की आमच्याकडून एज्युकेशन, लाईफ टाईम सपोर्ट जो कुणीच देत नाही, ट्रेडर, इन्व्हेस्टर आणि श्रीमंत बनण्याचे मार्ग हे आमच्याकडून. आता तुम्हाला काय द्यावं लागेल, काय करावं लागेल, तुमच्याकडून असं काय गोष्ट करावी लागेल जेणेकरून तुम्ही सक्सेसफुल लेवलला पोहोचू शकता आमचा हा सपोर्ट घेऊन. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जबरदस्त इच्छा पाहिजे. मला श्रीमंत व्हायचं आहे, मला पैसे कमवायचे आहेत, मला माझे स्वप्न, घरातल्यांची इच्छा पूर्ण करण्याची जर जबरदस्त इच्छा असेल तरच हे कामाचं आहे. आजचा सेमिनार कामाचा आहे, तुमच्या आमचा कोर्स कामाचा आहे, आम्ही कामाचे आहोत. जर तुमची इच्छा नसेल तर आम्ही काहीच कामाचे नाही, आमचा कोर्स, आमचा सेमिनार काहीच तुमच्या कामाचे नाही. तुम्हाला इच्छा नसेल तर हा सेमिनार उपयोगाचा नाही. आता तुम्ही या सेमिनारला आलेला आहात म्हणजे कुठे ना कुठेतरी इच्छा असेल किंवा मला पैसे कमवायचे आहेत किंवा मला शेअर मार्केट शिकायचं आहे किंवा मला माझे उत्पन्न वाढवायचे आहेत, ही जर जबरदस्त इच्छा आहे आणि शिकण्याची इच्छा आहे की मला शिकायचंय, येस मला कसं केलं जातं बघायचंय, कुठले कुठले इनकमचे प्रकार आहेत ते मला शिकायचं, अशी जर इच्छा असेल तरच हा सेमिनार तुमच्या कामाचा आहे, आम्ही कामाचे आहोत. तुमची इच्छा नसेल तर देव सुद्धा तुम्हाला हेल्प नाही करू शकत आणि तुमची इच्छा असेल तर देव सुद्धा तुम्हाला थांबू नाही शकत तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यापासून. हे खूप महत्वाचं आहे. आय होप तुमची इच्छा जोरदार आहे तर तुम्ही हे खरंच उपयोगात आणाल आजचा सेमिनार सुद्धा. सो तुम्हाला आम्ही त्याच्यावर शिकवू की पैशाला आणि लोकांना कसं कामाला लावायचं. पैशाने लोकांना कामाला लावणे म्हणजे नेमकं काय? तर श्रीमंत जे लोक झालेले आहेत
तुमच्या नजरेतले, बघण्यामधले, ऐकण्यामधले जेवढे श्रीमंत झालेत ते श्रीमंत कसे झाले? सो त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा कंपन्यांमध्ये खूप सारे लोक त्यांच्यासाठी काम करतायत जे पैसे त्यांना कमवून देतात, किंवा त्यांनी पैसे अशा ठिकाणी गुंतवलेत की पैसे अजून पैसे कमवून देतात, लोक पैसे कमवून देतात किंवा पैसे पैशाला कमवून देतात. सो दोन मार्ग, लोक काम करतात, पैसे काम करतात, हे दोन किंवा याच्यातला एक असल्याशिवाय श्रीमंत बनता येत नाही, 100% गॅरंटी. आणि हे दोन मधले एक तरी मार्ग असेल तर तुम्ही नक्की श्रीमंत बनू शकता. मग प्रश्न हा येतो की मी सर्वसामान्य व्यक्ती असून किंवा माझ्याकडे कमी पैसे असताना, लोक नसताना, मी कुठले लोक कामाला लावणार आणि मी कसे पैसे कामाला लावणार? मी तुम्हाला शिकवत होता, थोड्या वेळात दाखवतो की एक सर्वसामान्य व्यक्ती कसं करू शकतो. तुम्ही स्वतः मला सांगाल की यस मला हे जमतंय म्हणून. मी तुम्हाला प्रश्न विचारेन, तुम्ही लगेच कळेल की तुम्हाला हे जमेल का नाही. आणि शेवटचं तुम्हाला जे करावं लागणार आहे ते म्हणजे फॉलो द रूल्स. तुम्हाला जे नियम, इंट्राडे डिलिव्हरी कसे ट्रेड केले जातात, इन्व्हेस्टमेंट कसे केले जातात, कंपन्या कशा निवडल्या जातात, कसं फंडामेंटल अनालिसिस केलं जातं, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्या गोष्टी तुम्ही जशा तशा फॉलो केल्या तर तुम्ही श्रीमंत बनाल. आता मी सपोज तुम्हाला एक प्रश्न विचारला की सक्सेसफुल आणि श्रीमंत बनायचं आहे का, तर तुम्ही हो म्हणाल ऑब्व्हियसली. म्हणून तर तुम्ही या सेमिनारला आला असाल, किंवा तुम्हाला कुठे ना कुठेतरी इच्छा असेल की मी सक्सेसफुल किंवा श्रीमंत व्हायला पाहिजे किंवा दोन्ही व्हायला पाहिजे. पण मी तुम्हाला प्रश्न तो विचारायच्या ऐवजी मी महत्वाचा प्रश्न तुम्हाला त्यातलंच थोडा वेगळा विचारतो की श्रीमंत बनण्याचं, मला चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्याला का, श्रीमंत बनण्याचे आणि सक्सेसफुल होण्याचे नियम फॉलो करायला तयार आहात का तुम्ही? यस नो सांगू शकता मला? श्रीमंत बनण्याचे आणि सक्सेसफुल होण्याचे नियम फॉलो करायला तयार आहात का तुम्ही? यस ओके. सगळे अमृता मॅडम, अर्चना मॅडम, सचिन सर, हरी सर, नमिता मॅडम, यस विशाल सर, राहुल सर, महेश सर, सगळ्यांची नावं घेता येणार नाही, आय एम सॉरी, कारण की खूप पटापट उत्तर येतात. प्रकाश सर, दिव्या सर, दिव्या मॅम, यस आशा मॅडम, रुपाली मॅडम, भिकाजी सर, यस पांडुरंग सर, राजेंद्र सर, सोनाली मॅडम, थँक्यू सो मच, तुम्ही उत्तर देताय. सो हे रोल खूप महत्वाचे आहेत. मी तुम्हाला आता काही दाखवणार आहे त्याच्यात तुम्हाला लक्षात पण येईल की किती पैसे लागतात, काय रूल असतात, कसे ट्रेड केले जातात. बारकाईने आपण छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या बघणार आहोत, पण त्याच्या त्याच्या बरोबर अजून काही गोष्टी महत्वाच्या शिकणार आहोत की एक व्यक्ती म्हणून मी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. मी आता हे तुम्हाला सांगितलं की आम्ही काय देणार आहोत, तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे कॉम्बिनेशननी सक्सेसफुल होता येईल ना का, एकटं नाही होता येणार. सो हे कॉम्बिनेशन तुमच्या खूप कामात येईल. आता आमची ऑफर काय असणार आहे, आम्ही ऑफर काय देणार आहे, कारण की ऑफर म्हणजे काय, आमचा जो कोर्स आहे त्याची फीज काय आहे आणि त्याच्यावरती ऑफर काय आहे. सो आमची ऍक्च्युअल कोर्सची फीज 28,000 रुपये आहे, 28,320 रुपये आमची ऍक्च्युअल फीज आहे. पण आज तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर, हे म्हणजे विकण्याच्या हिशोबाने, मार्केटिंग वगैरे करण्याच्या हिशोबाने नाही, तुम्ही तुमचा वेळ काढून इथे आलेला आहात या सेमिनारसाठी, तर या सेमिनारमध्ये तुम्ही तुमचा वेळ देताय म्हणून खास तुमच्यासाठी आजची एक ऑफर फक्त आजच्या पुरती असणार आहे. आमचा कोर्स जो आहे तो 8,000 मध्ये असेल, 8,000 मध्ये आमचा कोर्स मिळेल तुम्हाला. ओके, सो आता तुम्हाला लक्षात आलं की आम्ही तुम्हाला काय काय हेल्प करणार आहोत, तुम्हाला स्वतःला काय करावं लागणार आहे. आमच्या कोर्सची फीज 8,000 रुपये आहे, हे लक्षात ठेवा. आता या 8,000 मध्ये तुम्हाला काय मिळेल ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, काय 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 शिकवणार आहोत आणि कसं सांगणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतो, आणि मग आपण इन्कम सोर्सेस बघू कोणते कोणते आहेत आणि तुम्ही आहेत त्या परिस्थितीमध्ये ते इन्कम सोर्सेस उभे करू शकता का नाही. सो 8,000 मध्ये तुम्हाला कोर्स काय मिळणार आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला आम्ही कोर्स मधून बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकू की शेअर मार्केट काय आहे, किंवा कसं शेअर मार्केटमध्ये पैसे कमवले जातात, ट्रेडिंग कशी केली जाते, कमोडिटी मार्केट काय आहे, कमोडिटीमध्ये ट्रेडिंग कशी केली जाते, बेसिक पासून ॲडव्हान्स लेवल पर्यंत कोणते कोणते इन्कम तुम्ही कसे जनरेट करू शकता प्रायमरी मार्केटमधून, सेकंडरी मार्केटमधून. आणि ह्या सगळ्या गोष्टी शब्द कळत नसतील तर हे काय, इथून सुरुवात होते की शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट, ॲडव्हान्स लेवल काय आहे, बेसिक लेवल काय आहे, प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमधून पैसे कमवले कसे जातात, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक पासून. त्याच्यानंतर ट्रेडिंग टेक्निक्स, ट्रेडिंग करताना कोणते असे टेक्निक्स आणि स्ट्रॅटेजीज वापरले जातात जेणेकरून माझे जे ट्रेडिंग असेल ती परफेक्ट जाईल, माझे लॉसेस कमीत कमी असतील किंवा नसतील, प्रॉफिट छोटे किंवा मोठे असतील पण लॉसेस छोटे किंवा नसतील असे कसं करता येईल, ते अनालिसिस कसे केले जातात, एंट्री एक्झॅक्टली कशी केली जाते. तुम्हाला सांगतो, जे लोक शेअर मार्केटमध्ये वर्षानुवर्ष काम करणार आहेत, अख्खं आयुष्य त्यांचं कशामध्ये जातं माहितीये, सगळ्यात महत्वाचं एंट्री लेवल कोणती आहे, एंट्री कुठं करायला पाहिजे, एक्झिट कुठं करायला पाहिजे, मी एंट्री कोणत्या प्राइसला आणि एक्झिट कोणत्या प्राइसला करायला पाहिजे, आणि लॉस किती सहन करायला पाहिजे, प्रॉफिट किती घेऊन बाहेर पडायला पाहिजे, या एक्झॅक्ट टेक्निक्स तुम्हाला आम्ही शिकू.
जेणेकरून तुम्हाला समजेल की काय नेमकं केल्याने तुम्हाला प्रॉपर एंट्री एक्झिट आणि स्टॉप लॉस आणि प्रॉपर टार्गेट्स कसे अचीव करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातून कळतील. त्याच्याबरोबर इक्विटीमध्ये ट्रेड कसं करायचं, डेरिव्हेटिव्ह मध्ये, फ्युचर्स मध्ये, ऑप्शन्स मध्ये कशा गोष्टी केल्या जातात, फंडामेंटल अनालिसिस करून कंपन्या कशा निवडायच्या, लॉंग टर्म मध्ये, शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट कुठं करावी, कधी करावी, कोणत्या कंपन्या निवडाव्या, ट्रेडिंग करताना कसं स्ट्रॅटेजी वापरायची असते, पोर्टफोलिओ कसा बनला जातो, पोर्टफोलिओ म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, कोणत्या नाही, जर चुकीच्या गोष्टी घेतलेल्या असतील तर त्याला कसं बाहेर काढायचं, कोणत्या बरोबर गोष्टी वाढवायच्या, किती रुपयांनी सुरुवात करताना 500 1000 रुपयांनी कशी सुरुवात करून तुम्ही चांगल्या लेवलला पोहोचू शकता, हे सगळ्या गोष्टी. सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायकोलॉजी, मानसशास्त्र. मला सक्सेसफुल ट्रेडर बनायचं आहे किंवा व्यक्ती बनायचं आहे किंवा श्रीमंत बनायचं आहे, मला हेल्दी, फिट आणि भारी राहायचं आहे, तर मला सायकोलॉजी तशी करावी लागते. माझे जसे विचार तसे माझे तसं माझं आयुष्य असतं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार सांगितलेलंच आहे नाहीतरी, तर ते काय असतं नेमकं, कसं असायला पाहिजे ट्रेडिंग साठी, एका आयुष्यासाठी काय रिच्युअल, काय गोष्टी फॉलो केल्याने मी सक्सेसफुल बनू शकतो, ह्या एक्झॅक्ट गोष्टी तुम्हाला आम्ही सांगू जी सायंटिफिकली प्रूव्हन आहे बरं का. हे तुम्हाला फक्त बोल बच्चनच्या हिशोबाने नाही, हे सायंटिफिकली प्रूव्हन गोष्टी आहेत जगाच्या लेवलवरती, की हे वापरून खरंच श्रीमंत झालेले आहेत, पैसे कमवता आलेले आहेत. आणि आपल्या इथं, आमच्या इथं असे लोक आहेत, मी त्यांची पण ओळख करून द्यायला तयार आहे. मी म्हणजे त्यांचे नंबर सुद्धा तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी बोलून तुम्हाला पटेल की हा खरंच हे करता येतं. एक हाऊसवाईफ सुद्धा आपले स्वतःचे इन्व्हेस्टमेंट करून, म्हणजे जागा, जमिनी आणि घरं बांधणारे आहेत आपल्या इथं, असे असे हाऊसवाईफ सुद्धा आहेत. आणि असे बरेच लोक आहेत, शेतकरी लोक जे ट्रेड करणार आहेत. सो तुम्हाला इच्छा पाहिजे जोरदार. आता ह्या सगळ्या गोष्टींचा ऍडव्हान्टेज कसं घ्याल तुम्ही, सगळ्यात पहिले हा कोर्स ऑनलाईन आहे. ऑनलाईनचा फायदा काय होतो की तुम्ही पाहिजे तेव्हा बघू शकता, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही बघू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा रिपीट करू शकता, तुम्हाला तुमच्या घरातल्यांना तुम्ही दाखवू शकता, एकत्र बसून तुम्ही शिकू शकता. रेकॉर्डिंग तुम्हाला दिली जाईल जी आयुष्यभर तुमच्याकडे असेल, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ऍक्सेस करू शकता कायमस्वरूपी. तुमच्याकडून चुकून एखादं सेशन डिलीट झालं किंवा मोबाईल मध्ये काही प्रॉब्लेम झाला, तुम्ही आम्हाला आम्ही परत देऊ, परत पैसे मागणार नाही, एकदाच पैसे भरायचे आयुष्यात. 8 हजार रुपये एकदा भरले की तुमचा कोर्स हा कायमस्वरूपी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही कधीही ते बघून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता, फोन करू शकता, मेसेज करू शकता. लाईफ टाइम सपोर्ट मध्ये काय नेमकं मिळतं तुम्हाला, लाईफ टाइम सपोर्ट मध्ये तुम्ही एकदा कोर्स संपवला, कोर्स संपवण्यासाठी रोजचे 2 तास जर तुम्ही काढू शकला तर एका आठवड्यामध्ये कोर्स संपतो. 2 ते 2.5 तास जर तुम्ही काढू शकले तर एका आठवड्यात कोर्स संपतो. जर तुम्ही 1 तास काढू शकला तर 15 दिवसात संपेल. सपोज तुम्ही एका आठवड्यात कोर्स संपवला, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही लाईव्ह मार्केट सेशन्स घेऊ, म्हणजे डेलीचे मार्केट सेशन्स, रोज आज काय झालं, आपण जे काय शिकलो ते प्रॅक्टिकल लेवलवरती कसं मार्केट अनालिसिस करायचं, आज कोणते स्टॉक्स बाईंगला सेलिंगला अवेलेबल आहेत, कुठं आपण किती पैसे लावू शकतो, ट्रेडिंग करू शकतो, या सगळ्या गोष्टी रोजचे सेशन होतात. त्याच्याबरोबर लाईव्ह मार्केट सेशन होतात. लाईव्ह मार्केट म्हणजे मार्केट चालू असताना ट्रेडिंग कशी करायची, मी कुठलं बाय कधी सेल करू, कुठलं बाय करू, हे पर्टिक्युलरली 1-to-1 शिकवलं जातं, म्हणायला हरकत नाही आहे. त्याच्याबरोबर डीमॅट अकाउंट मध्ये कसं ट्रेड करायचं, डीमॅट अकाउंट मध्ये कुठले असे बटन दाबल्यानंतर आपण जे स्टडी केलेलं आहे त्याच्यातून मी ऍक्च्युअल ट्रेड करून पैसे कमवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही लाईफ टाइम देतो. आम्ही मागच्या 6 वर्षापासून हे करत आलेलो आहे आणि रोज करतोय. आणि ह्याच्याबरोबर सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज तुम्हाला घ्या मिळणार आहे तो म्हणजे तुम्ही हे पूर्ण फॅमिली मेंबरसाठी करू शकता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 10 हजारपेक्षा जास्त फॅमिलीजनी महाराष्ट्रातल्या केलेला आहे, म्हणजे हा कोर्स तुम्ही एकाच्या पैशामध्ये घरातले सगळे शिकू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर की नावं घेतो मी काही, ओके, निलेश सर आहेत, सोनाली मॅडम आहेत, किंवा अरविंद सर आहेत, विकास सर आहेत, अविनाश सर आहेत, मिनल मॅडम आहेत. सपोज तुम्ही हा कोर्स घेतला आणि कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला तुमची वाईफ आहे किंवा हस्बंड आहे किंवा भाऊ बहीण आहे किंवा आई वडील आहे किंवा मुलं आहेत, त्यांना तो कोर्स द्यायचा, देऊ शकता बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना ऑन लाईव्ह सेशन बघायचे, त्यांना प्रॅक्टिस सेशन बघायचे, त्यांना डेमो सेशनला यायचंय, सगळे सेशन अटेंड करू शकतात. कुणालाच एक्स्ट्राची फीस द्यायची गरज नाही. लाईफ टाइम साठी एकदा 8 हजार रुपये एकानी भरले की घरातले सगळे शिकू शकतात. का घरातल्यांनी शिकायला पाहिजे, का महत्वाचं आहे, कारण की घरातलं वातावरण जर बदलायचं असेल, पैसे कमवण्याच्या बाबतीत बोलायचं असेल ना की फक्त खर्चाच्या बाबतीत, तर हे शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. मग गरजेचं नाही की नवरा बायको आई वडील मुलांनी सगळ्यांनीच ट्रेडिंग करायला पाहिजे, नाही.
मग काही लोक ट्रेडिंग करतील, काही लोक इन्व्हेस्टिंग करतील, काही लोक त्याच्यातले बरेच प्रकार, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात, ते प्रत्येक जण वाटून घेऊ शकतो. असं करून घरात समृद्धी खूप लवकर येऊ शकते, ते विचार येऊ शकतात, ते आम्ही करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. आम्ही जे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शिकून लाईफ टाईम जे सपोर्ट देणार एकाच्या फीज मध्ये, हे असं करण्याचं किंवा बोलण्याची हिंमत सुद्धा कुठल्याच कंपनीमध्ये नाही. हे आम्ही मागच्या 6 वर्षापासून करतोय, 7 वर्ष चालू आहे, हे ऑलरेडी करतोय आम्ही. ही सांगण्याची पण हिंमत नाही बरं का, कारण की याच्यात खूप ताकद लागते. कारण की एकदा कोर्स संपला की त्याच्यानंतर आयुष्यभर फ्री सपोर्ट करायचा आहे तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना. आम्ही कधीच विचारत नाही तुम्ही फी भरली का मग आम्ही सपोर्ट करू, असं नाही. तुम्ही घरातल्यांना घेऊन बसू शकताय, ही सगळ्यात मोठी पॉवर आहे. सो आमचा उद्देश काय आहे की हे शिक्षण महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये जावं, जेणेकरून महाराष्ट्राचं प्रत्येक घरातलं हे शिकेल आणि श्रीमंत बनायच्या मार्गावरती सुरू होईल, चालायला लागेल, पैसे कमवायला लागेल, आज ना उद्या आपले दिवस बदलतील. हे महत्वाचं आहे, कारण की कुठली गव्हर्नमेंट येणार आहे आणि काय करणार आहे काहीच माहित नाही आपल्याला. कुणी आपल्याला फुकटचे पैसे देणार नाही, आपल्याला स्वतःला कमवायला लागणार आहेत, तर त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे, ते आम्ही देतो. सो आता आपण बघू की इन्कमचे कोणते सोर्सेस जे आहेत, जे तुम्हाला आम्ही या कोर्सच्या मार्फत शिकवतो. 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस आम्ही शिकवणार, ते कोणते आहेत? सो सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट्स. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे नेमकं काय? तुम्ही बघा बाजारात खूप सारे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्ही जागा जमीन घेऊ शकता, सोनं घेऊ शकता, शेअर मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, बँकेचे प्रोडक्ट आहेत, इन्शुरन्सचे प्रोडक्ट आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमके पैसे कुठे गुंतवायला पाहिजे आणि कुठं नाही, आणि कधी गुंतवायला पाहिजे आणि कधी नाही, कोणत्या गोष्टींमध्ये अजिबात गुंतवायचे नाही आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये बाबा ह्याचा प्रेफरन्स 4थ्या 5व्या लेवलला येतो, पहिले 3 4 लेवलला कोणते आहेत, हे सगळ्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही पैसे कमवायला लागता तेव्हा तुमचे 500, 1,000, 2,000 किंवा 1 लाख रुपये असतील किंवा 10 लाख असतील, ते कुठे आणि कधी गुंतवायचे हे माहीत नसेल तर काहीच उपयोग नाही. आता मला काल एक डॉक्टर भेटले होते, खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत, भरपूर पैसे कमावते. म्हणतात सर मी महिन्याचे जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो, कारण की मला माहितीच नाही कुठे इन्व्हेस्ट करायचे, तेवढेच एक मला माहित आहे. म्युच्युअल फंड मध्येच फक्त इन्व्हेस्टमेंट करता येते एवढंच मला फक्त माहित आहे, तेवढ्यातच मी फक्त इन्व्हेस्टमेंट करतो, बाकीचं मला माहित नाही. 2.5 3 लाख रुपये महिन्याचे फक्त म्युच्युअल फंड मध्ये, बाकी कशातच नाही. इमॅजिन करा की एवढे ऑप्शन असताना एका ठिकाणी काय उपयोग नाही. आता सर्वसामान्य माणूस इन्व्हेस्टमेंट मध्ये कुठं अडकतो? सपोज तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये 1 लाख रुपये आहेत, ओके, तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे, ऑप्शन विचारणार आहे, तर त्याच्यात मला उत्तर द्याल बरं का. सपोज तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये 1 लाख रुपये पडलेले आहेत जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्ही त्या बँकेत गेलात आणि तिथल्या एका सेल्स मॅनेजरला भेटलात किंवा रिलेशनशिप मॅनेजरला भेटलात आणि त्यांना विचारलं की सर माझ्याकडे 1 लाख रुपये ते मला गुंतवायचे आहेत, कुठं गुंतू? तर तुम्हाला काय वाटतं? ऑप्शन नंबर 1, तो समोरचा व्यक्ती, तो बँकेतला व्यक्ती किंवा कुठलाही सेल्स मॅनेजर किंवा रिलेशनशिप मॅनेजर तुम्हाला कोणता प्रोडक्ट विकेल? पहिला प्रोडक्ट ज्याच्यामध्ये त्याला फायदे होतील, त्याला कमिशन मिळेल, कंपनीचा फायदा होईल, पहिले ते विकेल, की दुसरं दुसरा ऑप्शन ज्याच्यामध्ये तुमचा आधी फायदा होईल त्याच्यानंतर त्यांचा फायदा होईल? ऑप्शन 1 की ऑप्शन 2? ऑप्शन 1 की ऑप्शन 2? त्यांचा फायदा, राईट? ऑप्शन 1 हे तुम्हाला माहित आहे, कारण की त्यांना तसंच शिकवलेलं असतं, त्यांची चूक नसते त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो माझ्याकडे बँकेतले इन्शुरन्स मधले एम्प्लॉईज म्हणजे रिटायरमेंट पर्यंतचे 30 30 35 वर्षे एक्सपिरियन्स बँकेत काम करणारे जीएम लेवलचे लोक, ब्रांच मॅनेजरचे लोक माझ्याकडे स्टुडंट आहेत. कारण की ते म्हणतात सर जनतेला असं वाटतं आम्हाला सगळं येतं, जेव्हा की आम्हाला फक्त आमचं प्रोडक्टच विकता येतं, बाकी काहीच विकता येत नाही, आम्हाला बाकीचं माहित नसतं. म्हणून बघा तुम्ही कुठल्याच बँकेत इन्शुरन्स मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये काम करणारे लोक श्रीमंत होत नाहीत, किंवा त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे लोक खूप श्रीमंत होत नाहीत, ते ऍव्हरेजच राहतात. बँकेत किंवा इन्शुरन्स मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काम करणारे लोक फक्त ईएमआय वरती जगणारे असतात, त्यांचे सगळ्या गोष्टी गाड्या मोबाईल टीव्ही घर सगळं ईएमआय वरती चालू असतं. का? मग ते जर फायदाच होत असता तर त्यांचा आधी व्हायला पाहिजे होता ना. सो कंपन्यांचा फायदा होतो, कंपन्या मोठे होतात, कंपन्यांचे ब्रांचेस वाढतात, सर्वसामान्य व्यक्ती कधीच मोठा होत नाही, कारण की त्याला माहीत नसतं त्याच्या मेहनतीचे पैसे कुठं गुंतवून त्याला कामाला लावून वाढवायला पाहिजे. हे बँकेच्या एम्प्लॉईजना स्वतःला सुद्धा माहित नसतं, कारण की त्यांना कधी शिकवलेलंच नसतं, त्याच्यात त्यांची चूक नसते. सो आपण ते शिकणार. आता इन्व्हेस्टमेंटचा जर विषय निघाला तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, आपल्या इथं आपल्या समाजामध्ये आपल्या घरामध्ये एक खूप महत्वाची अशी एक म्हणजे प्रथा आहे की स्वतःचं घर असणं खूप महत्वाचं आहे.
इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली स्वतःचं घर हे सगळ्यात बेस्ट मानलं जातं. जेव्हा की स्वतःचं घर हे लोन वरती मॅक्सिमम लोक घेतात, 99% पेक्षा जास्त लोक हे स्वतःचं घर ईएमआय वरतीच करायला जातात किंवा होम लोन करूनच करतात. सो होम लोन तुम्ही सपोज 25 लाखाचं घेतलंय आणि तुम्हाला फेडायचं आहे, त्याच्यावरती 25 किंवा 30 लाख भरावे लागतात, पुढचे 20, 25, 30, 30 वर्ष भरावं लागतात. आणि ते ईएमआय भरायचे आहेत म्हणून तुम्ही जॉब सोडू शकत नाही, तुम्ही मोठे बिझनेसेस चालू करू शकत नाही, रिस्क घेऊ शकत नाही. किती त्रास जरी झाला तुम्हाला तो ईएमआय भरण्यासाठी जॉब करावाच लागतो, दुसरा पर्याय नाही. मग अशा वेळेला लाखो रुपये आपण कसे वाचवू शकतो व्याजदरांमधून, आणि कसे 20, 20, 30, 30 वर्षाचे लोन आपण 10 वर्षाच्या आत फेडू शकतो, हे तुम्हाला मी शिकवणार आहे. एवढं इझी आहे ना, खरंच सांगतो तुम्हाला. हे शिकवल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना, घरातल्यांना, आजूबाजू गल्लीतल्यांना सगळ्यांना शिकवावं की बाबा कसे लाखो रुपये वाचवता येतात सहज. हे तुम्हाला कधीच कुठल्या बँक एम्प्लॉई शिकवणार नाही, सांगणार नाही, कधीच कोणत्याच कंपनीचा माणूस शिकवणार नाही. कारण की एकतर त्याला माहीत नसतं, माहीत असेल तर तो सांगत नाही, कारण की कंपनीचा लॉस आहे. आम्ही तुम्हाला शिकवू त्या सगळ्या गोष्टी. सेकंड इन्कम आहे इन्कम फ्रॉम आयपीओ. आयपीओ काय असतं नेमकं, कसं आयपीओ मध्ये किती पैसे लागतात, किती रिस्क असते, किती किती रिटर्न्स मिळतात, काय लॉस झाला तर किती होतो, सगळं मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवतो की आयपीओ मधून सुद्धा पैसे कमवणं किती सोपं आहे, एकदम भारी. ओके, तिसरं आहे इंट्राडे ट्रेडिंग किंवा डेली ट्रेडिंग करून शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवले जातात. सो ह्याच्या बरोबर तुम्हाला कमोडिटी ट्रेडिंग कशी केली जाते, कारण की कमोडिटी मार्केट सकाळी 9 ते रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत चालू राहतं. सो अशा मार्केटमध्ये कसं आपण ट्रेड करू शकतो, शेअर मार्केटमध्ये इंट्राडे डिलिव्हरी ट्रेडिंग कशी केली जाते, हे इन्कम सोर्सेस तुम्हाला आम्ही शिकू. त्याच्यानंतर पाचवं आहे शॉर्ट टर्म इन्कम. शॉर्ट टर्म इन्कम म्हणजे काय, की सपोज काही लोक असे म्हणणारे असतात की मला दिवसाचा संध्याकाळचा वेळ मिळत नाही, ट्रेडिंग करायला मला जमत नाही किंवा वेळच नाही आहे. सो डोंट वरी, ट्रेडिंग करायला जमत नाही, तुम्ही आठवड्यातून अर्धा तास काढू शकता का? आठवड्यातून अर्धा तास काढून सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म ट्रेडिंग किंवा त्याला स्विंग ट्रेडिंग पण म्हणतात काही लोक, ते कसे करायचे असतात ते तुम्हाला आम्ही शिकू. खूप इझी आहे, खूप इझी. म्हणजे हा विषय शिकवल्यानंतर तुम्ही 10 सेकंडच्या आत, घड्याळ लावू नका, 10 सेकंडच्या आत तुम्ही कोणताही स्टॉक एक नजर टाकून सांगू शकाल की खरंच हा बाय करण्याच्या लायकीचा आहे की नाही, किंवा त्या लेवलला आलेला आहे की नाही. म्हणजे तुम्ही जेवणाचं ताट बघून सांगू शकता ना खाण्याच्या लायकीचं आहे की नाही, तसं तुम्ही एका नजरेत स्टॉक बघून सांगाल की हे इन्व्हेस्ट करण्याचा लायकीचं आहे की नाही, एवढं सोपं आहे. ते तुम्हाला मी शिकवू. आणि सहावं शेवटचं आहे इन्कम फ्रॉम लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स. गर्भश्रीमंत व्हायचं असेल तुम्ही आणि तुमच्या पुढच्या पिढीने श्रीमंत व्हायचं असेल तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स हे कसे करायचे हे तुम्हाला आम्ही शिकू. ओके, की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स कसे ठरवले जातात, कसं मला पाहिजे आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा कमवला जातो, ते तुम्हाला याच्यातून कळतील. सो ह्या 6 इन्कम मध्ये तुम्हाला एकही इन्कम रातोरात श्रीमंत बनवणारा नाही. म्हणजे तुम्ही आमचा कोर्स केला आणि लगेच आठवड्याभरात श्रीमंत होऊन गेले, नाही होऊ शकत. मग काय होणार आहे नेमकं, सो तुम्ही आमचा कोर्स केला, सपोज आठवड्याभरात तुम्ही कोर्स केला, त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये बघायला लागले, सो तुम्हाला मॅक्सिमम 15 दिवसाच्या आत झिरो बॅकग्राऊंड असताना, काहीच माहिती नसताना तुम्ही ट्रेडिंग कराल. स्वतःच्या स्वतः तुम्हाला कळेल की ट्रेड कसे करायचे, इन्व्हेस्टमेंट कसे करायचे, कंपन्या कसे निवडायचे, कधी बाईंग सेलिंग करायला पाहिजे, हे तुम्हाला 15 दिवसाच्या आत समजू शकतं रूल फॉलो केले तर. आणि तुम्ही महिन्याभरात इन्कम सुरू होईल, तुमचं इन्कम जनरेट करायला सुरू कराल तुम्ही महिन्याभरात, आणि 3 ते 6 महिन्यामध्ये चांगले इन्कम सुरू होतील. म्हणजे तुमच्या घरामध्ये मोजण्यासारखे, बाबा हा चला वडील पैसे कमवत आहेत, आई पण पैसे कमवते, मुलगा आई वडिलांबरोबर काम करून त्यांनी एक इन्कम स्ट्रीम चालू केली, किंवा नवऱ्याने अजून एक इन्कम स्ट्रीम चालू केली, किंवा नवरा जॉब करतोय, बायको हाऊस वाईफ आहे, तर घरात पैसे कमवायला सुरुवात झाली, हे होऊ शकतं. एक प्रॉपर इन्कम सोर्स चालू होऊ शकतो 6 महिन्याच्या. 3 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला लागणारा पैसा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा तुम्ही कमवू शकाल. एवढी ताकद आहे ह्या क्षेत्रामध्ये. तुमच्या इच्छेवरती डिपेंड करतं आणि रूल फॉलो केला तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नशिबात आहेत, लिहिलेल्या, फक्त घ्यायचे की नाही तुमच्या हातात आहे. ओके, सो ह्याच्या बरोबर आता मी तुम्हाला दाखवतो की हे प्रॅक्टिकली ह्याच्यातले काही इन्कम तुम्हाला मी दाखवतो की कसे केले जातात, पण लोक कसे ऍक्च्युअली अडकलेले आहेत काही अशा गोष्टींमध्ये की ज्याच्यामध्ये त्यांची प्रगती होत नाही. म्हणजे काय नेमकं, आता इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक बातमी आली होती की भारतामध्ये जेवढे कमवणारे लोक आहेत ना त्याच्यातले 70% लोक हे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. 70% लोक कमवणारे लोकांमध्ये भारतात का माहितीये का होतं, कारण की सगळीकडे जाहिरात चालते याची, म्युच्युअल फंड सही है,
म्युच्युअल फंड सही आहे, डोक्यातच संकल्पना अशी टाकलेली आहे की म्युच्युअल फंड सही आहे, ह्याचा अर्थ बाकीच्या कामाचे नाही आहेत का, किंवा हे सगळ्यात भारी आहे का, नंबर वन आहे का, नाही याचा असा काहीच अर्थ होत नाही. म्युच्युअल फंड सही आहे. जसं LIC जीवन के साथ भी बाद भी असं सांगतात, मग खरंच साथ भी बाद भी म्हणजे नेमकं काय आहे? किंवा आज पहिली तारीख आहे, कुछ मीठा हो जाए, मग आज पहिली तारीख आहे, काही काही गोड खायला पाहिजे, म्हणजे काय कॅडबरी, थंडा मतलब कोको कोला. हे जे आहे ना, हे सगळे ऍड बनवणारे खूप विचारपूर्वक असे ऍड बनवतात की तुमच्या डोक्यात घुसायला पाहिजे ते, आणि सेव व्हायला पाहिजे. तुम्ही नेहमी तसंच कराल. अहो मला तुम्ही सांगा, हे जे ऍड करणारे असतात, ओके, धोनी साहेब येतात किंवा सचिन साहेब येतात आणि ते म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे. तुम्हाला माहित आहे का की धोनी दिवसाचे जेवढे कमवतो ना, तेवढे आपली अख्खी पिढी नाही कमवत. दिवसाचे जेवढे कमवतो आपण, खानदान मिळून कमवलं तरी नशीब समजायचं, एवढे दिवसाचे कमवणारे लोक ते, त्यांना पैसे दिले की ते म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे, किंवा त्यांना पैसे दिले की ते म्हणतात हिरो होंडाची बाईक सगळ्यात भारी. और तो ऋतिक रोशन किंवा सलमान खान, शाहरुख खान हे हेलिकॉप्टरवरून डोंगरावरून उडी घालायला तयार होतात, ते 20-25 रुपयाच्या बॉटलसाठी कोल्ड्रिंकच्या. ते ऍड बघून आपण ते कोल्ड्रिंक प्यायला जातो, आपल्याला असं वाटतं ते कोल्ड्रिंक पिल्याने आपलं जेवण पचतं. अरे कॉमन सेन्स आहे का? नाही. आपण जाहिराती बघून चॉकलेट किंवा कोल्ड्रिंक घेतोय, ठीक आहे, पण जाहिराती बघून आपल्या मेहनतीचे पैसे गुंतवायला नाही पाहिजे. नेमकं म्युच्युअल फंड मध्ये होतं काय? म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही तुमचे मेहनतीचे पैसे एक इन्व्हेस्टर म्हणून, तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुमच्या मेहनतीचे पैसे एका म्युच्युअल फंड कंपनीला देतात. तुम्ही असे लाखो लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात, महिन्याचे 2,000, 5,000, 10,000 असे गुंतवतात. ती म्युच्युअल फंड कंपनी लाखो लोकांकडनं असे पैसे गोळा करते आणि ते शेअर मार्केटमध्ये गुंतवते, त्यांच्या नावाने, तुमच्या नावाने नाही. ते मालक असतात त्या पैशाचे. तुम्हाला रिटर्न्स काय मिळतात त्याच्यावरती, तुम्हाला सांगितलं जातं की 12 ते आम्ही 15% तुम्हाला रिटर्न्स देऊ जर चांगले रिटर्न्स शेअर मार्केटमधून आले तर. मागच्या 3 वर्षांमध्ये तुम्ही बघाल की म्युच्युअल फंडमध्ये 20-25% रिटर्न मिळाले असतील. 20-25% मागच्या 3 वर्षात रिटर्न्स मिळाले म्युच्युअल फंड मध्ये, कारण की शेअर मार्केटमध्ये 300%पेक्षा जास्त वाढ झालेली आहे. शेअर मार्केट 300%पेक्षा जास्त वाढलेलं आहे, तिथं तुम्हाला 20-25% द्यायला काय फरक पडतं? नाही, त्यावेळेला तुम्ही लॉसेस झालेले बघाल. तुम्ही जर 20-25 वर्षासाठी म्युच्युअल फंड करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तेवढी ग्रोथ दिसणार नाही जेवढी तुम्ही अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये करू शकता. का? त्याचा फायदा काय होतो? म्हणजे हाच पैसा, लेट्स कन्सिडर तुम्ही SIP करताय म्युच्युअल फंड मध्ये, तो पैसा, म्हणजे करू नये असं मी सांगत नाही, म्युच्युअल फंड मध्ये करूच नका असं सांगत नाही, पण त्याचा नंबर चौथा पाचवा येतो. आपण कोर्स मध्ये जेव्हा शिकू ना तेव्हा तुम्हाला मी दाखवतो. सो जर शिक्षण घेतलं आपण शेअर मार्केटचं, तर त्याच्यात हेच पैसे शेअर मार्केटमध्ये कसे वापरले जातात ते बघा. सपोज तुम्ही पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये प्रॉपर अभ्यास करून गेलात, तर तुम्ही जेवढे रुपये पैसे गुंतवाल तेवढ्या शेअर्सचे तुम्ही स्वतः मालक असाल. तिथं म्युच्युअल फंड कंपनी मालक आहे, तुम्ही इथं स्वतः मालक असाल. तुम्ही सपोज 10,000 रुपये गुंतवले, 10,000 चे तेवढ्या शेअर्सचे तुम्ही त्या कंपनीत मालक झालात. सपोज तुम्ही रिलायन्सचे शेअर्स घेतले, रिलायन्स कंपनीमध्ये 10,000 रुपयेचा मालकी हक्क तुमचा स्वतःचा झाला. तुम्ही जर गेलात तर तुमच्या मुलाच्या हातात ते मालकी हक्क येईल, असं म्युच्युअल फंड मध्ये कधीच होत नाही. आणि तुम्ही ओनर आहात, तुम्ही मालक आहात, म्हणून ती कंपनी, बऱ्याच कंपन्या अशा आहेत जे तुम्हाला बोनस देतील. काय असतं मी तुम्हाला थोडं दाखवतो. डिविडंड देतील, राईट इश्यू देतील, बायबॅक ऑफर देतील, हे सगळे फायदे तुम्हाला मिळतील जे की म्युच्युअल फंड मध्ये कधीच मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं लिक्विडिटी, म्हणजे तुमचे शेअर्स तुम्ही कधीही विकून तुमचे पैसे परत काढून घेऊ शकता. लेट्स कन्सिडर तुम्ही 10,000 गुंतवले, त्याचे 12,000 झाले, तुम्हाला वाटलं 2,000चा प्रॉफिट काढू शकता. तुम्हाला या महिन्यात वाटले 10,000 नाही जमत, 5,000 जमतात, 5,000 गुंतवा, 2,000 जमतात, 2,000 नाही जमत, ठीक आहे, अचानक पैसे कुठून तरी आले, 4 ठिकाणी गुंतवायचे, गुंतवू शकता. हे सगळं तुम्ही स्वतः ठरवून करू शकता. ह्याचं शिक्षण प्रॉपर घेतलं तर फायदा कसा होतो तुम्हाला दाखवतो. लोक बघा, आता याच्यात एक स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवतो. हे अंकिता मॅडम आहेत, जाणून बुजून मी एका मॅडमचं मी का स्क्रीनशॉट दाखवतोय, कारण की ते हाऊस वाईफ आहेत आणि त्यांनी काय केलं बघा. त्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला, त्या स्क्रीनशॉट मध्ये खाली लिहिलं, माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स फॉर ओनली 8 to 9 months. 8 ते 9 महिन्याचा हा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे. आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. 2 FD होते ते मोडले, ते 2 FD चे पैसे स्टॉक मार्केटमध्ये टाकले. म्हणजे किती, इथे दिसेल तुम्हाला, 2,09,000 रुपये इन्व्हेस्ट केले, त्याची किंमत बघा करंट व्हॅल्यू 4,30,000 रुपये. 105% रिटर्न 8 ते 9 महिन्यामध्ये, 105% रिटर्न 8 ते 9 महिन्यामध्ये कोण देतं?
कुठली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला देऊ शकते एवढे, हे फक्त स्टॉक मार्केटमध्ये होऊ शकतं. आता इथं बघा, मग काही लोक म्हणतील सर 2 लाख रुपये गुंतवले म्हणून 4 झाले त्याचे, डोंट वरी. आता हे बघा, आता एक सरांचं स्क्रीनशॉट आहे, इथं काय लिहिलंय बघा, ड्रीम कम ट्रू, दाम दुप्पट विद इन 6 मंथ, जेवढे गुंतवले त्यापेक्षा जास्त प्रॉफिट, डिव्हिडंड वगैरे तर वेगळाच. ओके, ह्यांनी काय केलं, 5,000 रुपये काहीतरी गुंतवले होते, 5 साडेपाच हजार रुपये. ओके, इथं बघा 103% दिसत, जवळजवळ 104% आहेत. 104% रिटर्न किती, 6 महिन्यामध्ये कोल इंडियामध्ये. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही 2, 4, 5 हजार रुपये गुंतवू शकता का जर तुम्हाला हे नॉलेज आलं तर? यस नो सांगू शकता मला? यस नो करू शकता? यस. ओके, रोशनी मॅडम यस म्हणतात, मोनिका मॅडम यस म्हणतात, नीलम मॅडम, प्रणती मॅडम, तुषार सर यस, अमृता मॅडम, नियती मॅडम, विवेक सर, सगळेच, अमोल सर, सगळेच धडाधड होता, अमित सर, शरद सर यस, दीपक सर, रोशनी मॅडम, योगेश सर, सगळेच यस म्हणतात. लक्षात येते, जर तुमचे 6 महिन्यामध्ये डबल होत आहे, 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, वर्षभरात, 2 वर्ष डबल होत असतील, तर ह्या गोष्टी शिकायला पाहिजेत का? नाही, ऑब्विसली राईट. हे खूप सिम्पल आहे, तुम्हाला मी दाखवतो की हे कसे झालेले आहेत, कसे वाढतात, काय होतं. मी तुम्हाला त्याचा एक महत्वाची गोष्ट शिकवणार आहे आता, तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन ऐकल. ओके, तर तुम्ही ऐकलंच असेल की श्रीमंत श्रीमंत होत जातात आणि गरीब गरीबच राहतात, अमीर अमीर बनते और गरीब गरीब रह जाते. का माहिती? कारण की मिडल क्लास माणूस किंवा एक सर्वसामान्य माणूस तो आयुष्यभर एखादा जॉब किंवा एखादं काम असं बघतो जे सतत करत राहतो, करत राहतो, करत राहतो, करत राहतो, आणि त्याची अपेक्षा असते की हे करून आज ना उद्या माझं भलं होईल, आज ना उद्या मला पाहिजे तेवढे पैसे कमवता येतील, आज ना उद्या देव माझ्यावरती मेहरबान होईल, हे करत राहतो. पण श्रीमंत लोक श्रीमंत का होतात माहितीये? कारण की ते लोकांना आणि पैशाला कामाला लावतात, ते लोकांना आणि पैशाला कामाला लावतात. आणि एक सर्वसामान्य व्यक्ती स्वतः झटत बसतो शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला सांगतो रिटायरमेंट होईपर्यंत काम करत राहतात, आज ना उद्या काहीतरी चांगलं होईल. ओके, रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा काहीतरी जॉब शोधतात, सिक्युरिटी गार्ड बनायचा प्रयत्न करतात, कारण की रिटायरमेंट 30-35 वर्ष काम करून सुद्धा पैसे जेवढे पाहिजे तेवढे कमवलेले नसतात, बँकेत सुद्धा काम करून हीच परिस्थिती. सो का? कारण की ते लोक, सर्वसामान्य लोक किंवा गरीब बिचाऱ्यांचे लोक, हे लोकांना पैशाला कामाला लावत नाही. हे आपण आता बघणार आहोत की कसे श्रीमंत लोक हे करतात आणि आपण कसं करू शकतो, एक सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा कसं करू शकतो. तर शेअर मार्केटमध्ये खूप अशा कंपन्या आहेत जे आपला फायदा करायला बसलेले आहेत, खरंच सांगतो मी का, आपला फायदा करायला ते बसलेले आहेत. लोकांना पटत नाही शेअर मार्केट खूप रिस्की आहे किंवा जुगार आहे, हे सगळ्यांना माहित आहे, पण शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचा मार्ग काय आहे हे कुणी शिकत नाही, शिकायला सुद्धा लोक घाबरतात. तुम्हाला मी एक कंपनीचं उदाहरण दाखवतो, जी कंपनी नॉर्मल रिटर्न्स देते हैं का, सर्वसामान्य रिटर्न्स देणारी कंपनी, खूप मोठ्या रिटर्न्स देणारी नाही, ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी, अशी मी तुम्हाला दाखवतो की इन्फोसिस. इन्फोसिस ही एक आयटीची कंपनी आहे, भारतातली सगळ्यात चांगल्या कंपनींमधली एक, पण ऍव्हरेज रिटर्न देणारी. आता ह्याच्यामध्ये अशा शेकडो कंपन्या आहेत का, त्याच्यातली मी तुम्हाला एक ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी दाखवतो. आता ह्या कंपनीमध्ये तुम्ही बघा, मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण दिवस रात्र जीव तोडून काम करतो, दिवस रात्र काम करतो आणि त्या कंपनीला प्रॉफिट आणतो. कंपनीला प्रॉफिट झाला, ओके, कंपनीला प्रॉफिट झाला की तो कुणाला दिला जातो, तर शेअर होल्डर्सना, जे ऍक्च्युअल कंपनीचे मालक आहेत. सो ह्या कंपनीचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. अतुल कोयटे सर थोडा वेळ थांबा, दम घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ओके, सो लेट्स कन्सिडर की ह्या कंपनीमध्ये मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत लोक काम करतात, कंपनीमध्ये प्रॉफिट आणतात, तो प्रॉफिट कसा कुणाला दिला जातो, एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. ओके, एक व्यक्तीने 93 साली 100 शेअर खरेदी केले 10,000 रुपयाचे, 10,000 रुपये गुंतवले 93 साली. आता 93 साली आम्हाला माहित असतं, आम्ही पण केलं असतं, हे डायलॉग मध्ये जाण्याची गरज नाही, आज काय करता येईल ते आपण बोलणार आहोत. सो 10,000 रुपये गुंतवले 93 साली, 93 साली 10,000 रुपये खूप मोठी गोष्ट नव्हती बरं का, ऍव्हरेज अमाऊंट होती. आजकाल 10,000 रुपये काहीच नाही आहे, तेवढी मोठी अमाऊंट नाही आहे. सो 10,000 रुपये गुंतवले कंपनीमध्ये, आता बघा त्यांनी पैशाला कामाला लावलं, पैशाला अशा ठिकाणी कामाला लावलं जिथं ऑलरेडी लोक काम करतायत, एम्प्लॉई मालकापासून एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून काम करतो, म्हणजे लोक काम करतायत, पैसे काम करतायत. माझे लोक आहेत का? नाही.
माझे कमीत कमी पैसे किती करता येतील, 10,000 करता येईल. मी ते गुंतवले, त्या व्यक्तीने गुंतवले, 100 शेअर आले. 94 साली या कंपनीने त्याला एकावर एक बोनस दिला. बोनस म्हणजे काय, कंपनीने प्रॉफिट जनरेट केला, त्या प्रॉफिटमध्ये त्यांनी शेअर्स अजून वाढवले आणि शेअर्स वाटले. 100 शेअर आहेत, 100 शेअर फ्री, एकावर एक, म्हणजे एक असेल तर एक फ्री, दोन असेल तर दोन फ्री, ह्याच्याकडे 100 होते, 100 फ्री मिळाले. 97 मध्ये परत एक बोनस दिला, एकावर एक 200 चे 400 झाले. 99 मध्ये परत एक बोनस दिला, 400 चे 800 झाले. 2000 साली स्प्लिट झाला, स्प्लिट म्हणजे तुकडे होणे, ते मी तुम्हाला कोर्समध्ये सविस्तर सांगेन. 800 चे 1600 झाले. 2004 मध्ये एकावरती 3 शेअर फ्री मिळाले, 1600 चे 6400 झाले. 2006, 14, 15, 16 आणि 18 ला एक 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 बोनस देत गेले. ज्या व्यक्तीने 10,000 चे फक्त 100 शेअर खरेदी केले होते, काहीच न करता, काहीच न करता त्याचे 100 शेअरचे 2,04,800 शेअर झाले, ज्याची किंमत 15 करोड पर्यंत पोहोचली. 100 शेअरचे 2,04,800 शेअर्स काहीच न करता लोक काम करतायत, पैसे काम करतायत, आणि त्याची किंमत 15 करोड झाली. आणि आजच्या तारखेला त्याची किंमत आहे 29 करोड रुपये. आणि ही ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी आहे, खूप जास्त रिटर्न देणारी नाही, ऍव्हरेज रिटर्न देणारी. बघा, ह्याचे 29 करोड रुपये झाले. आता हा व्यक्ती जेव्हा हे शेअर्स विकेल तेव्हा त्याला 29 करोड रुपये मिळतील, बरोबर? ते आपण बघू की हा का विकत नाही. त्याच्या आधी मी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. मला तुम्ही सांगा की तुम्हाला जर हे स्टॉक्स असे कसे शोधायचे, कधी बाय करायचे, कसे बाय करायचे, हे आम्ही तुम्हाला शिकवले. कसे शोधायचे, कधी बाय करायचे, हे आम्ही तुम्हाला शिकवलं. तर तुम्ही दर महिन्याला किती रुपये गुंतवू शकाल, सांगू शकता मला किती रुपये गुंतवू शकाल? अमाऊंट सांगू शकता चॅटबॉक्समध्ये, तुमच्या लक्षात येईल. ओके, रोशनी मॅडम म्हणतात 1,000 रुपये, नेहा मॅडम 5,000 रुपये, ओके 25,000 रुपये म्हणतायत काही लोक, ओके 10,000 रुपये म्हणतायत विवेक सर, 10,000 रुपये, ओके योगेश सर पण 10,000 रुपये म्हणतायत, कनीलाल सर पण 10,000 रुपये म्हणतायत, 5,000 रुपये तेजल तेजराज सर म्हणतायत, ओके संजय सर 5,000 रुपये, 5 ते 10,000 रुपये अजिंक्य सर म्हणतायत, 5,000 रुपये स्मिता मॅडम, 1,000 रुपये मनिका मॅडम, योगेश सर 10,000 रुपये, ओके कल्पेश सर 10,000 रुपये, ओके 10,000, ओके 20,000 रुपये सीमा मॅडम म्हणतात. सो सगळेजण 2-4 हजार रुपयाच्या वरती, 1,000 रुपये वीके सर म्हणतात, 2,000 रुपये रेणुका मॅडम म्हणतात, विदिशा मॅडम 1,000 रुपये म्हणतात. तुम्ही बघा, ऍव्हरेज जर तुम्ही बघितलं तर 5-1 हजार रुपये ऍव्हरेज अमाऊंट दिसते. 10-20-50 हजार पर्यंत पण उत्तर आलेले आहेत, पण 5,000 रुपये ऍव्हरेज अमाऊंट दिसते. सो तुमच्या लक्षात आलं, मी सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही 2-5 हजार रुपये गुंतवू शकता, गुंतवाल का नाही गुंतवाल. सो सर्वसामान्य व्यक्ती कुठं अडकतो की त्याला वाटतं मला पाहिजे तेवढे पैसे नाही आहेत, ऍक्च्युली पाहिजे तेवढं नॉलेज नाही आहे सर्वसामान्य व्यक्तीकडे. तुम्ही जर दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवू शकले, विचार करा या व्यक्तीने 10,000 रुपये एकदा गुंतवलेत. तुम्ही जर दर महिन्याला 5,000 रुपये गुंतवायला लागले तर तुमचे किती असतील, आणि ही ऍव्हरेज रिटर्न देणारी कंपनी तर अजून किती कशा कशा असतील, तुम्हाला मी कोर्समध्ये दाखवेन. तुम्ही परेशान होऊन जाल की बापरे एवढे पैसे कमवत आहेत. सो लेट्स कन्सिडर, तुमचे 5 ते 10 वर्ष बाकी आहेत पैसे कमवायचे. तर 5 ते 10 वर्षांमध्ये तुम्ही एवढे जर इन्व्हेस्टमेंट केले दर महिन्याला, तर कॅन यू इमॅजिन की किती पैसे असतील. हे एकदा 10,000 गुंतवले, 30 करोड होत आलेले आहेत. आता हा व्यक्ती का विकत नाही 30 करोड रुपये, त्याचं कारण दाखवतो. कारण की ह्या कंपनीमध्ये परत मालकापासून शेवटच्या एम्प्लॉय पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून काम करतो आणि कंपनीमध्ये प्रॉफिट आणतो. प्रॉफिट आला की एक हिस्सा प्रॉफिटचा डिव्हिडंड म्हणून ह्या व्यक्तीला दिला गेलेला आहे. आणि मागच्या 22 वर्षांमध्ये ह्या व्यक्तीला 4 करोड रुपये याच्या अकाउंटमध्ये जमा केलेले आहेत. 4 करोड रुपये कॅश पैसे अकाउंटमध्ये जमा केले आहेत. कसे? तर ह्या ह्या व्यक्तीला ही कंपनी किंवा ही कंपनी दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड देते. मागच्या वर्षी जून आणि ऑक्टोबर मध्ये डिव्हिडंड दिला होता, 17 रुपये आणि 17.5 रुपये असे काहीतरी 18 रुपये दिले होते 2 वेळा. त्याचे बघा 72 लाख रुपये त्याच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत ह्या वर्षी. आता मी तुम्हाला सांगतोय थोडस महत्वाचं आहे, लक्ष द्या. ह्या वर्षी 31 मेला ही कंपनी 28 रुपये देणार आहे एका शेअरच्या मागे फ्रीचा डिव्हिडंड, 28 रुपये. तुम्ही मला सांगा की फ्रीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये न तुम्हाला सांगता कुणी टाकतो का? तुमच्या अकाउंटमध्ये सहज पैसे येऊन गेले, बाबा 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये असे कुणी टाकतो का? तर ह्या कंपन्या टाकायला तयार आहेत जर तुम्ही यांचे मालक झालात तर. आणि सुरुवात होताना कशी, तुम्ही 1,000-2,000 रुपयांनी पण सुरुवात करू शकता. हा 1,400 रुपयाचा एक शेअर आहे, एक शेअर 1,400 रुपयाचा. सपोज तुम्ही 1,400 रुपयाचा आज जरी हा शेअर खरेदी केला तर तुम्हाला 31 तारखेला हे डिक्लेअर केलेलं त्यांनी 28 रुपये मिळणार आहेत. तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये 28 रुपये दिसतील फ्री पकडचे, दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड.
आता 28 परत ऑक्टोबरमध्ये परत एकदा देतील, 20 रुपये पर्यंत देतात ते अंदाजे. कॅन यू इमॅजिन? सो समजा हे कसं ओळखायचं, तर तुम्हाला एकदम सिंपल दाखवतो. हे बघा, हे मोबाईलचं स्क्रीन आहे, ह्याच्यामध्ये मनी कंट्रोल नावाचा हा ऍप आहे. मनी कंट्रोल लक्ष देऊन बघा किती सोपं आहे का. हे मनी कंट्रोल ऍप ओपन केलं, ओके मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. सपोज हा तुमचाच मोबाईल आहे, मनी कंट्रोल ऍप ओपन केला, इथं सर्च बटन मध्ये मी तिथं इन्फोसिस लिहिलं, ओके सर्च बटन मध्ये इथं इन्फोसिस लिहिलं, ओके इथं इन्फोसिस आलं, त्याला क्लिक केलं. त्याला क्लिक केल्यानंतर इथं खाली स्क्रोल करून इथं बघा कॉर्पोरेट ऍक्शन, ओके कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये गेलो, इथं डिव्हिडंड लिहिलेलं आहे, हे डिव्हिडंडला मी क्लिक केलं. डिव्हिडंडला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की 31 मेला, बघा इथं 31 मे मध्ये दोन एंट्री दिसतात. 31 मे 20 रुपये 28 रुपये ते दिले डिव्हिडंड रुपीज, 20 रुपये 28 रुपये. म्हणजे ह्या 31 तारखेला क्लिअर कट ह्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये 57 लाख रुपये जमा होणार आहे. तुमच्याकडे एक अकाउंट असेल तर तुम्हाला 28 रुपये मिळतील, 10 अकाउंट असतील तर 280 रुपये मिळतील. सिंपल सिंपल असं तुमचे जेवढे हे असे स्टॉक्स वाढत जातील, कुठल्या कंपन्यांमध्ये घ्यायचे शिकवल्यानंतर तुम्ही तिथे तर तिथे पैसे गुंतवले की त्याचे डिव्हिडंड, म्हणजे तुम्हाला लागणारा पैसा कंटिन्युअसली येत राहतो. काही कंपन्या वर्षातून 5-5 वेळा डिव्हिडंड देणार आहेत, 5 वेळा 6 वेळा डिव्हिडंड देतात, अशा कंपन्या पण आहेत. सो ते तुम्हाला पैसे मिळत राहतील आणि हे ग्रो पण होत आहेत, नंबर ऑफ शेअर्स वाढतायत, त्याची किंमत पण वाढते, म्हणजे पुढच्या पिढीला तो पैसा मिळत राहणार आहे. असं पण होतं, लक्षात येतं तुमच्या? आता पुढच्या पिढीचा जर विषय निघालाय तर तुम्हाला मी एक सिंपल काही प्रश्न विचारतो. तुम्ही मला सांगा की पुढच्या पिढीनी, ओके तुमच्या पुढच्या पिढीनी तुमच्याशी खूप जास्त प्रेम करायला पाहिजे किंवा तुम्ही त्यांना खूप जास्त प्रेम करायला पाहिजे हे महत्वाचं आहे की त्यांनी करिअरमध्ये, ऑप्शन नंबर टू, ऑप्शन वन तुम्ही त्यांना खूप प्रेम करायला पाहिजे, त्यांनी तुम्हाला खूप प्रेम करायला पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, की ऑप्शन नंबर टू त्यांनी करिअरमध्ये सक्सेसफुल होणं महत्वाचं आहे? कुठलं आहे, ऑप्शन वन की ऑप्शन टू? सगळ्यात महत्वाचं काय? ऑप्शन टू, राईट. आता बघा पॅरेंट्स काय करतात, आपले आई वडील किंवा आपण आई वडील असेल तर आपण काय करतो, आपण अभ्यास करण्यासाठी थोडेसे स्ट्रिक्ट होतो, क्लासेस करण्यासाठी थोडेसे स्ट्रिक्ट होतो, काही वेळेला रागवतो, काही वेळेला समजवतो, काही वेळेला हॉस्टेलमध्ये टाकतो, काही वेळेला क्लासेसला टाकतो जिथे त्याची इच्छा नसते. का? कारण की तिथं प्रेमापेक्षा त्याचं करिअर महत्वाचं आहे, त्याचं सक्सेसफुल होणं महत्वाचं आहे. आता हे सक्सेसफुल होणं कशावरती डिपेंड करतं? आपण म्हणजे आपल्या पिढीचे लोक, तुम्ही जर आत्ता माझ्या आसपासच्या वयाचे असेल तर आपल्या पिढीचे लोक स्ट्रगलर का आहेत? का बरं आपण स्ट्रगल करतोय? कारण की आपल्या आई वडिलांना आपण स्ट्रगल करताना बघितलं होतं, त्यांना खूप मेहनतीने पैसे कमवताना बघितलेलं होतं, इझिली पैसे कमवता येतात हे आपण कधी बघितलंच नव्हतं, पैशासाठी खूप तडजोड करावी लागते हे बघितलेलं होतं. म्हणजे काय, मुलं आपल्या आई वडिलांना बघून शिकतात. सो मला माझ्या मुलांना श्रीमंत करायचं आहे, माझ्या मुलांना करिअरमध्ये एका चांगल्या लेवलला पोचवायचं असेल तर मला त्या सवयी वापरायला लागतील, मला त्या सवयी स्वतःमध्ये टाकाव्या लागतील. म्हणजे काय, मला इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग किंवा मला प्रॉपर माझ्या मेहनतीचा पैसा ग्रो व्हायला पाहिजे ह्या गोष्टी शिकाव्या लागतील, कारण की मला बघून माझे मुलं शिकतील. का बरं पैसे कमवण्याचा आपल्याला स्ट्रगल होतो? कारण की आपल्या वरच्या पिढीचे लोकांना स्ट्रगल होता. तुम्ही बघा अंबानीच्या मुलांना पैसे कमावण्याचा स्ट्रगल नसेल, कारण की बापाला नव्हता. सिंपल आहे, तो स्ट्रगल बंद करायचा असेल, ते जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागेल. सो आमचे उद्देशच हे आहेत की घरातल्यांनी सगळ्यांनी शिकले आणि तुम्ही त्या गोष्टी करायला लागले की पुढची पिढी आपल्याला बघून ऑटोमॅटिकली त्या सगळ्या गोष्टी करायला लागेल. नाही तर पुढच्या पिढीला आम्हाला कोर्स नाही विकायचा. नाही तुम्ही म्हणाल सर आम्हाला शिकवला तर आमच्या मुलांना शिकवा, नाही नाही हे नाही होणार आहे. नाहीतर माझी मुलगी आहे, ती मुलगी येईल, ती कोर्स शिकवेल तुमच्या मुलांना, नाही नाही तसं होणार नाही. तुम्हाला शिकावं लागेल आणि तुम्ही तुमच्या पैशाला कुठं गुंतवायचं, कसं काय करायचं हे शिकलात तर तुमचे पैसे वाढतील. दुसऱ्यांच्या भरोश्यावरती कधीच मोठे होऊ शकत नाही. तुम्ही शिकला तर पुढची पिढी ऑटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी शिकून मोठी होईल. आता तुम्हाला मी अजून एक इन्कम सोर्स दाखवतो, इन्कम फ्रॉम आयपीओ. आयपीओ नेमका आहे काय? ओके आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. सुरुवातीला एका कंपनीकडून पब्लिकला ऑफर दिली जाते की कमी पैशामध्ये आमचे शेअर्स घ्या आणि काही दिवसांमध्ये त्याचे चांगले रिटर्न्स मिळवा. असे ऑफर वर्षातून किती येतात? तर सर्वसामान्य लोकांना असे ऑफर देणारे कमीत कमी 50 ते 60 कंपन्या इंडियामध्ये येतात. 50 ते 60 कंपन्या का वर्षातून. ह्याच्यातले आपल्याला दोन तीन जरी मिळाले तर नाही खूप भारी, दोन तीन मध्ये सुद्धा आपल्याला भरपूर पैसे कमवता येतात. किती पैसे कमवता येतात आणि किती पैसे लावायला लागतात ते तुम्हाला सांगतोय बघा. आता हे जे तुम्हाला दाखवतोय ह्याच्यात
थोडंसं लक्ष देऊन बघा, तुम्हाला काही की महत्वाच्या गोष्टी काय दाखवणार आहे. हे बघा, 60%, 93%, 100, 35%, 90%, 80%, 62%, 76%, 75%, 32%, 20%, 65%, हे कसले टक्के आहेत? आधी टक्के बघा आणि मग तुम्हाला सांगतो कसले टक्के आहेत. 82%, 87%, 169%, 80%, 10%, 66%, 42%, -5%, 95%, 28%, 15%, 34%, 21%. हे एका दिवसाचे रिटर्न्स आहेत. एका दिवसाचे म्हणजे आयपीओ तुम्हाला मिळाला की एका दिवसात हे रिटर्न्स देणारे मागचे काही महिन्यांचे मी तुम्हाला कंपन्या दाखवले. ओके, आता तुम्हाला अजून दाखवतो मागच्या 2-1 महिन्याची कंपनी आहे बघा. 12%, ओके, 36%, 129%, 31%, 192%, 49%, 29%, 51%, 45%. एका दिवसाचे रिटर्न्स एवढे टक्केचे आहेत. त्याच्यामध्ये किती रुपये लागतात? ह्याच्यामध्ये लागतात 15,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी, 14 ते 15 हजार रुपये लागतात. ओके, आता ह्याच्यात मागच्या 6 वर्षांमध्ये आमचा अंदाज 2 ते 3 वेळा चुकलाय. ओके, हा त्याच्यातला एक, म्हणजे मागच्या वर्षभरात हा एकच चुकलेला अंदाज, -5%. म्हणजे काय? 15,000 रुपये लागतात एका आयपीओला, आणि रिस्क किती आहे? 5%. म्हणजे किती? 700 रुपये म्हणू शकता तुम्ही, 500 ते 700 रुपयाची रिस्क. तुम्ही मला सांगू शकता 15,000 रुपये गुंतवून 500 ते 700 रुपयाची रिस्क तुम्ही घेऊ शकता का? म्हणजे लॉस झाला तर 500-700 रुपयाचा, प्रॉफिट झाला तर एवढ्या टक्क्यांचा? येस नो सांगू शकाल? तुम्ही रिस्क घेऊ शकता 15,000 लावून 500-700 रुपयाची रिस्क? ऑब्व्हियसली येस. मग ते कोणते आयपीओ घ्यायचे असतात, कसे घ्यायचे असतात, कधी घ्यायचे असतात, कसे निवडायचे असतात, मला आयपीओ मिळण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो. आता ह्याच्यात बघा, तुम्हाला मी क्लिअर कट रिझल्ट पण दाखवतो. बघा इथे एक आम्हाला आमच्या ग्रुपमध्ये एक स्क्रीनशॉट आला, व्हॉट अ सुपर डुपर लिस्टिंग गेन ऑफ विभोर स्टील. हे बघा इथं विभोर स्टील तुम्हाला दिसेल. हे बघा विभोर स्टील इथे दिसते, विभोर स्टील 192% रिटर्न्स आहेत. हा ज्यांनी मला आम्हाला जो स्क्रीनशॉट पाठवला होता त्यांना तोपर्यंत 181% मिळाले होते. पहिल्या दिवसाचंच रिटर्न आहे का? काय लिहिले बघा, व्हॉट अ सुपर डुपर लिस्टिंग ऑफ विभोर स्टील, 15,000 चे 42,000 एकाच लॉटवर 27,000 रुपयाचा प्रॉफिट एका दिवसात. एका दिवसात 27,000 रुपयाचा प्रॉफिट, 14-15 हजार रुपये लावून. इथं बघा, थँक्स अ लॉट फिलांथ्रोपिस्ट समीर सर. इथं बघा काय, 50%, जवळजवळ 51% रिटर्न्स. मका मका प्रोटीन्स, इथं बघा मका प्रोटीन्स 51% रिटर्न्स पहिल्या दिवसात. सो यांनी स्क्रीनशॉट असं टाकलं, एकाने त्यांना विचारलं कितवा आयपीओ लागला, त्यांनी सांगितलं आय थिंक हा 6वा आयपीओ असावा. 6वा आयपीओ, मी 2-3च सांगतो, मॅक्सिमम 2 जरी 3 जरी मिळाले. सगळे घरातले मिळून आपण हे सगळे कसे करू शकतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवू, आणि सगळ्या घरातलं ना हेल्प करू ह्या सगळ्या गोष्टी. ओके, म्हणजे तुम्ही सगळेजण पैसे, तुमच्या लक्षात येते 2-5 हजार रुपयांनी सुरुवात कशी करता येते, 10-15 हजार रुपयांमध्ये काय गोष्टी. मी अजून ट्रेडिंग मध्ये गेलेलो पण नाहीये, मी अजून ट्रेडिंगच्या बाबतीत बोललोच नाहीये. ह्या सगळ्या ट्रेडिंगच्या व्यतिरिक्तच्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. सो मला बरेच लोक सांगतात की आयपीओ मिळत नाही, आयपीओ बऱ्याच वेळेला ट्राय केला, पण आयपीओ घेण्यासाठी काय अभ्यास करावा लागतो ते केलाय का ट्राय? तुम्ही जर वर्षभरात 5 वेळा 10 वेळा तुम्ही ट्राय केला असेल आयपीओला, तो कसा मिळावा याच्यासाठी तुम्ही 2 वेळा तरी अभ्यास केलाय का? तर लोक अभ्यास करत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच विचारलं की श्रीमंत आणि सक्सेसफुल बनण्यापेक्षा श्रीमंत आणि सक्सेसफुल बनायच्या सवयी आणि नियम लावायचे आहेत का? ते नियम आणि सवय लावलात तर होऊ शकतं. ओके, सो तुमचे काही लोक प्रश्न मला, तुम्ही काही लोक प्रश्न विचारताय, थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. आता खूप महत्वाची टेक्निकल अनालिसिस बाबतीत तुम्हाला मी शिकवणार आहे, लक्ष देऊन ऐका, खूप सिंपल आहे. ओके, सो टेक्निकल अनालिसिस आपण खूप मोठा विषय येतो ऍक्च्युली बघायला गेला तर. त्याच्यातला एक विषय तुम्हाला मी दाखवणार आहे, भले विषय मोठा आहे पण सोपा आहे, कारण की शिकवण्याची पद्धत सोपी आहे आपली आणि खूप इझिली आपल्याला ते कळतं. आता काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला मी जे शिकवणार आहे ते लगेच कळेल. मी तुम्हाला जे टेक्निकल लेवल आता मी जे शिकवणार आहे, टेक्निकल अनालिसिस जे शिकवणार आहे, त्याला तुम्हाला काहीच नॉलेज असण्याची गरज नाही. झिरो नॉलेज असलं तरी काही टेन्शन नाही. 1 मिनिटाच्या आत मी तुम्हाला काहीतरी एक शिकवणार आहे, 1 मिनिटाच्या आत. ते 1 मिनिटाच्या आत शिकून तुम्ही आत्ता शेअर मार्केटमध्ये कसे डिसिजन घ्यायला पाहिजे, तुम्ही आत्ता इथे शिकून आत्ताच्या आत्ता डिसिजन घ्याला का? मी तुम्हाला दाखवतो कसं असतं हे, आणि शेअर मार्केटमध्ये चार्ट कसे, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर आम्ही कोर्समध्ये शिकूच. तर आत्ता लक्ष देऊन बघा, फक्त वही पेन असेल तर लिहून पण घ्या पाहिजे. ओके, सो तुम्हाला सपोज एखादा शेअर बाय करायचा आहे,
खरेदी करायचं आहे, तर त्याच्यामध्ये काय करणं, काय बघणं गरजेचं आहे टेक्निकल अनालिसिस प्रमाणे. त्या शेअरमध्ये प्राइसेस खाली पडलेले पाहिजेत मागच्या काही दिवसांपासून, त्याचे प्राइसेस पडलेले पाहिजेत. म्हणजे काय, सपोज 500 रुपयाचा शेअर आहे, तो खाली उतरून 400 रुपयाला आलेला आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याचे प्राइसेस मागच्या काही दिवसांमध्ये पडलेत. आणि शेवटी तिथं लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे. आता ही कॅन्डल कळत नसेल, नो टेन्शन, ठोकळे म्हणा, प्राइसेस खाली पडले मागच्या काही दिवसांमध्ये, शेवटी तिथं खाली एक लाल आणि हिरवी कॅन्डल किंवा ठोकळे आले असं समजा, तर मी करणार बाय, खरेदी करणार. ओके, आता मी विकणार कधी, सेल कधी करणार, जेव्हा प्राइसेस वरती जातील मागच्या काही दिवसांमध्ये, प्राइसेस वरती गेले तिथं वरती एंडला हिरवी आणि लाल कॅन्डल आली की विकणार. ओके, खरेदी कधी करणार, प्राइसेस खाली आले लाल आणि हिरवी कॅन्डल बाय, प्राइसेस वर गेले हिरवी आणि लाल कॅन्डल सेल, एवढंच फक्त लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे. मी तुम्हाला आता करंट चार्ट वरती घेऊन जातो आणि तिथे दाखवतो की ह्या चार्टचा वापर करून तुम्ही कसं डिसिजन घेऊ शकाल. आता मी तुम्हाला एक वेबसाईट वरती घेऊन जाणार आहे, त्या वेबसाईटचं नाव आहे, एक मिनिट, ट्रेडिंग व्ह्यू नाव आहे त्याचं, तुम्हाला ती वेबसाईट पण दाखवून देतो. ओके, ही ती वेबसाईट आहे आणि मी तुम्हाला आत्ताचा चार्ट दाखवून देतो. हा आहे निफ्टी 50चा चार्ट. निफ्टी 50 म्हणजे काय, भारतातले सगळ्यात मोठे 50 कंपन्यांची, सगळ्या कंपन्यांची एक एक क्लिअर कट चार्ट. ओके, सगळ्या कंपन्यांचा चार्ट आहे हा, इंडियामधले टॉप 50 कंपन्यांचा चार्ट. ओके, तर या चार्ट मध्ये आता जे मी तुम्हाला शिकवलं, प्राइसेस खाली आले लाल आणि हिरवे कॅन्डल, प्राइसेस वरती गेले हिरवे लाल कॅन्डल, बाय करायचं असेल तर प्राइसेस खाली पाहिजेत हिरवी लाल लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे, आणि सेल करायचं विकायचं असेल तर प्राइसेस वरती गेलेले हिरवी लाल कॅन्डल पाहिजे. आता बघा का, तुम्हाला मी दाखवतो, ह्याच्यामध्ये मी लाईन्स ड्रॉ करतो प्रत्येकाला, बघा इथं वर खाली गेलेले आहेत. आता इथं प्रत्येकाला तुम्ही जर बघितलं तर इथं लक्षात येईल, बघा इथं प्राइस वरती गेली, इथं शेवटी हिरवी आणि लाल कॅन्डल सेल, सेलचा सिग्नल तयार झाला, जो तुम्हाला मी आता थोड्या आधी पीपीटी वरती दाखवला. प्राइसेस वर गेले हिरवे लाल कॅन्डल विकायचं, प्राइसेस खाली आले इथं बघा लाल आणि हिरवी कॅन्डल बाय. ओके, परत प्राइसेस वरती गेले हिरवी लाल कॅन्डल सेल, परत खाली आले लाल आणि हिरवी बाय, परत वरती एंडला हिरवे आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय. प्रत्येक ट्रेंडला, म्हणजे प्राइसेस खाली आले किंवा वरती गेले, त्याच्या टोकावरती, वरच्या किंवा खालच्या टोकाला, तिथं खालच्या टोकाला लाल आणि हिरवी कॅन्डल आहे का आणि वरच्या टोकाला हिरवी आणि लाल कॅन्डल आहे का, त्याच्यावरती डिसिजन. बघा, परत प्राइसेस वरती गेली हिरवी आणि लाल कॅन्डल सेल, परत खाली आले हिरवी आणि लाल आणि हिरवी कॅन्डल बाय सिग्नल, परत वरती हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय, परत वरती हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय, परत वरती हिरवी आणि लाल सेल, परत खाली लाल आणि हिरवी बाय, परत वरती. इथं आत्ता सध्या तुम्ही बघाल, ह्या इथं प्राइसेस वरती गेलेत, वरती जाऊन इथं हिरवी आणि लाल कॅन्डल तयार झालेली. ओके, हिरवी आणि लाल कॅन्डल इथं तयार झालेली. आता तुम्ही मला सांगा इथं काय सिग्नल असेल, काय डिसिजन असेल, इथं बाय करायचं सेल करायचं, काय करायचं? सुनील सर थांबा, दाखवतो. ओके, सोनाली मॅडम म्हणतात सेल, हेमंत सर म्हणतात सेल, तुषार सर म्हणतात सेल. ओके, सगळे नेहा मॅडम सेल म्हणतात, शिवा मॅडम सेल म्हणतात, चैतली मॅडम सेल म्हणतात, सगळेच, योगेश सर, विवेक सर, पिंटू सर, सूरज सर, मिलिंद सर, सगळेच सेल म्हणतात. लक्षात येते तुमच्या, प्राइसेस वर गेले हिरवी लाल कॅन्डल. आता शेअर मार्केट खाली पडणार आहे की वरती जाणार आहे तुम्हाला माहित आहे, खाली पडणार आहे की वर जाणार आहे, राईट? खाली जाणार आहे की वर जाणार आहे तुम्हाला माहित आहे, इथून खाली पडू शकतो, चान्स आहे, इथं माझे शेअर्स विकून मी प्रॉफिट घेऊन बाहेर पडायला पाहिजे असं. पण हे कसं काय असं प्रत्येक वेळेला तसंच कसं काय घडतं, का बरं असं आहे, असे काय गोष्टी घडतात ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात? तर तुम्हाला सांगतो, लोक काय करतात, जनरली लोक टीव्ही बघून, न्यूज बघून ट्रेड करायला जातात. टीव्ही बघून न्यूज ट्रेड करणे म्हणजे नेमकं काय, आता तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता मी मार्केटमध्ये तुम्हाला दाखवले झालेले आहेत, हे काही ना तरी कारणाने होतात, ते कारण इंटरनॅशनल नॅशनल लेवलचे कारण असतात. आता तुम्हाला मी छोटे कारण दाखवतो, म्हणजे इंटरनॅशनल आधी सांगून देतो, जसे की युक्रेन वरती बॉम्ब पडला, रशियाने बॉम्ब टाकला, किंवा सिलिकॉन व्हॅली नावाची एक सगळ्यात मोठी जगातली बँक अमेरिकेची ती बुडाली, किंवा त्यांचे रेट्स जे असतात, त्यांचे जे बँकेचे रेट्स जे असतात, त्यांचे व्याजदर असतील किंवा त्यांचे जे
जे काही एफडीचे रेट असतात त्याच्यामध्ये बदल घडला किंवा एखाद्या इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम झाला, या कारणांमुळे हे प्राइसेस वर खाली होतात. आता तुम्हाला मी लोकल आपले इंडियाचे स्टॉक्स आणि त्याचे आपले इंडियाचे हे दाखवतो की न्यूज त्याच्यावरती काय होतं आणि काय घडतं, कसे सर्वसामान्य व्यक्ती फसले जातात ते तुम्हाला मी दाखवतो. आता हा स्टॉक आहे एच डी एफ सीचा. ओके, एच डी एफ सीचा स्टॉक आहे हा. आता या स्टॉकमध्ये दाखवतो, बघा इथं लाईन्स काढलेले आहेत मी इथं. हा इथून स्टॉक वरती गेला. ओके, आणि 1 जानेवारीला इथं क्लिअर कट 1 जानेवारीला एक सिग्नल आलाय. हा कसला सिग्नल आहे सांगू शकता? हा बायचा आहे सेलचा आहे सांगू शकता? प्राइसेस वर गेले, हिरवे लाल कॅन्डल, काय झालं 1 जानेवारीला? सेल आहे. म्हणजे तुम्हाला कुणीच काही न बोलता, काहीच कुणाला न विचारता तुम्ही इथं सेलिंगचं डिसिजन घेऊ शकता चार्ट प्रमाणे. आपण बऱ्याच बाकीच्या गोष्टी शिकणार आहोत पण हे इथं सगळं कळतंय. आता ह्याचा काय अर्थ झाला? आता तुम्हाला सांगतो, एच डी एफ सी बँक मध्ये 1 जानेवारीला सेलिंगचा सिग्नल का बरं आला होता, कारण की एच डी एफ सी बँक मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या 3 महिन्यामध्ये ह्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. ओके, असं असं 1 मिनिटासाठी बघा की तुम्ही एच डी एफ सी बँकेत आहात. ओके, तुम्ही मालक लोकांमध्ये एक आहात, मॅनेजमेंट मध्ये एक आहात आणि तुम्हाला माहित आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एच डी एफ सी बँकेत परफॉर्मन्स चांगला नाहीये, तर तुमचे शेअर्स तुम्हाला जानेवारी पर्यंत तुमच्या लक्षात येईल जाईल की 3 महिन्याचा परफॉर्मन्स चांगला नाही, तर तुम्ही जानेवारी मध्ये तुमचे शेअर्स विकून द्याल आणि त्याच्यातून बाहेर पडाल. बरोबर, सो चार्ट मध्ये हे कळत नाही, चार्टला ह्या चार्टला कळत नाही कोण बाय करते कोण सेल करते. बाय करायला लागले की वरती जातो हिरवे कॅन्डल्स येतात, खाली जायला लागले की लाल कॅन्डल्स येतात. सो इथं हा असा पॅटर्न बनवतो. सो ज्या लोकांना, आतल्या लोकांना माहित होतं की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा परफॉर्मन्स आमचा चांगला नाही, अजून जनतेला कळालेलं नाहीये, मला कळाले माझे स्टॉक्स मी विकून याच्यातून बाहेर पडतो, त्यांनी ते स्टॉक्स आतल्या लोकांनी विकले, माहिती ज्यांना होती त्यांनी विकले, त्यांचे प्रॉफिट कमवून घेतले. त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यांमध्ये ह्या एच डी एफ सी बँकेचा परफॉर्मन्सची न्यूज इंटरनेटवरती आली, टीव्हीवरती आली आणि लोकांना लक्षात आलं. तोपर्यंत धड 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 त्याचे स्टॉकचे मार्क प्राइसेस पडले, जवळजवळ 1750 रुपयावरचा स्टॉक 1400 रुपयाला येऊन बसला. का? कारण की लोकांना कळालं याच्यात, तर लोकांना ऑलरेडी लॉस होऊन गेलेला असतो. न्यूज बघून कधीच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकत नाही, कारण की न्यूज झालेल्या गोष्टींची असते. आता दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यांमध्ये झालेली गोष्ट काय की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एच डी सी बँकला लॉसेस झालेले आहेत किंवा चांगला बिझनेस झालेला नाही, हे कळल्यानंतर लोक घाबरून शेअर्स विकतात, हे त्याच्यात लॉसेस करून बसतात. पण जे शिकलेले लोक आहेत, ते आतले लोक आहेत जे असं काम करतात, मग आता आतल्या लोकांशी आपली ओळख नसणार आहे. आपण एच डी एफ सी मॅनेजमेंट मध्ये किंवा रिलायन्सच्या मॅनेजमेंट मध्ये किंवा निफ्टी फिफ्टीच्या मॅनेजमेंट मध्ये कधीच नसणार आहे, तर आतल्या गोष्टी आपल्याला कधीच कळणार नाही आहेत, सर्वसामान्य व्यक्तीला ते कधीच कळत नाही. मला काय कळतं, प्राइसेस खाली आले लाल आणि हिरवी कॅन्डल बाय करा, प्राइसेस वर गेले हिरवे आणि लाल कॅन्डल सेल करा, परत प्राइसेस खाली आले इथं बघा परत लाल आणि हिरवी कॅन्डल बाय करा, परत वरती गेले इथं टॉपला परत हिरवे आणि लाल सेल करा, परत खाली पडला. असं प्रत्येक वेळा मला दिसलं की मला डिसिजन घेता येतं. बघा इथं प्रत्येक वेळा तुम्हाला दिसेल तसंच, प्रत्येक वेळाला दिसेल, कधी चुकलेलं नाही. मग हे आतले लोक जेव्हा जेव्हा करतील तेव्हा जेव्हा आपल्याला इथं ऑटोमॅटिकली कळून जाईल. आता अजून एक तुम्हाला उदाहरण देतो, हे काही लोकांना वाटेल मी तुक्का मारतोय एखाद्या स्टॉक मध्ये, कुठलाही स्टॉक काही कशामध्येही गेला तर तुम्हाला दिसेल. आता ह्याच्यात बघा, हे आहे अडानी एंटरप्राइजेस. अडानी माहित आहे तुम्हाला, खूप नावाजलेलं नाव आहे इंडियामधलं, चुकीच्या कारणांमुळे पण खूप प्रसिद्ध झालेली ही कंपनी. आता ह्याच्यात हिंडसबर्ग नावाच्या एका इंटरनॅशनल कंपनीने ह्याची एक बातमी आणली की कंपनीमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम चालू आहेत, आणि ती न्यूज कधी आली, न्यूज टीव्ही चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती कधी आली, तर आधी सिग्नल आला. इथं बघा डिसेंबरमध्ये क्लिअर कट सिग्नल आहेत, दोन सिग्नल आहेत. डिसेंबर 2022 मध्ये सेलिंगचा सिग्नल आहे, प्राइसेस वरती गेले सेलिंगचे सिग्नल आले. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये, हे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ह्यांची न्यूज बाहेर आली की अडानी ग्रुप काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे आणि काहीतरी चुकीचं काम करतात, तर त्यांची स्टॉकची प्राइस 4000च्या लेवलची प्राइस डायरेक्ट 1200 रुपयाला येऊन गेली एका न्यूजमुळे. हिंडसबर्ग नावाच्या कंपनीने हे प्रसिद्ध केलं की ही कंपनी अशी आहे. पण आतल्या लोकांना, हिंडसबर्ग वाल्यांना, आतल्या लोकांना
हे सगळं माहीत होतं की ही न्यूज आज ना उद्या बाहेर, कारण की जसं एचडीएफसी बँकचा परफॉर्मन्स त्यांना माहीत होतं तसं न्यूज काढणाऱ्या लोकांना सुद्धा माहीत होतं की आम्ही हे स्टॉक आधीच विकून प्रॉफिट कमवून घेतो आणि शॉर्ट सेल करतो. आता शॉर्ट सेल कुणाला माहित नाही, ते कोर्समध्ये शिकू, शॉर्ट सेल करून बसतो म्हणजे आम्हाला प्रॉफिट जास्त होईल. आणि ही न्यूज जशी जनतेमध्ये जाईल, जनता सगळी वेड्यासारखी मेंढरांसारखी मागे लागते न्यूजच्या, आणि ती सगळी बाईंग सेलिंग त्याच्यावरती बेसिस वरती करते. इथं बघा 4,000 स्टॉक 1,200 वरती आला. आता इथं फेब्रुवारीमध्ये परत बाईंगचा सिग्नल तयार झाला फेब्रुवारीमध्ये, का माहितीये? कारण की मे मध्ये त्यांना सुप्रीम कोर्टची क्लीन चिट मिळालेली आहे, तर क्लीन चिट मिळणार आहे हे आतल्या लोकांना आधीच माहित असतं. आम्ही सगळी सेटिंग केलेली आहे, हिंडसबर्ग बरोबर सेटिंग केलेली आहे, किंवा आम्ही नेते लोकांबरोबर सेटिंग केलेली आहे, पोलीस बरोबर सेटिंग केलेली आहे, कोर्टमध्ये सेटिंग केलेली आहे, आता आम्हाला क्लीन चिट मिळणार आहे माहित असतं. तर इथं बाईंग सुरू झाली होती. ज्यांना कोणाला याच्यात लॉस झाले त्यांनी रिकव्हरी सहज करू शकले असते जर का त्यांना ही गोष्ट फक्त वाचता आली असती. तर असे इंट्राडे मध्ये काय गोष्टी असतात, कसं इक्विटी मध्ये, फ्युचर्स मध्ये, निफ्टी मध्ये, बँक निफ्टी मध्ये हे सगळ्या गोष्टी कशा वापरायच्या असतात, कशा करायच्या, हे सगळं तुम्हाला आम्ही सविस्तर शिकू. ह्याच्याबरोबर तुम्हाला सोपं करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी सोपं करण्यासाठी आम्ही एक ऍप बनवलेलं आहे, मोबाईल ऍप बनवलंय, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला तुमच्या घरातल्यांना लाईफ टाईम साठी फ्री ऑफ कॉस्ट कायमस्वरूपी. हा तो ऍप आहे, फिनांत्रोपिस नावाचा ऍप आहे. ह्या ऍप मध्ये बरेच कॅल्क्युलेटर बनवलेले आहे जे तुम्हाला शिकवतील की आपण कसे अनालिसिस करून सहज आपले लॉसेस कमी करू शकतो, प्रॉफिट कसे वाढवू शकतो. आता तुम्हाला एक वन बाय वन तुम्हाला हे कॅल्क्युलेटर समजवतो. बघा किती इझी आहे. जे लोक म्हणतात ना शेअर मार्केट खूप रिस्की आहे आणि खूप लॉसेस होतात, तुम्ही हे शिकल्यानंतर तुम्ही स्वतः मला सांगा लॉसेस होतील का. ओके, तुम्ही स्वतः काहीच नॉलेज असेल नसेल तरी तुम्ही सहज सांगू शकाल. बघा पिवोट, पिवोट कॅल्क्युलेटर काय आहे. आता जस्ट आपण बघितलं की प्रायसेस वरती गेले आणि टॉपला हिरवी लाल कॅन्डल आली की इथून प्रायसेस खाली पडू शकतात, असं आता आपण बघितलं. पडू शकतात पण पडतील गॅरंटी 100% आहे का, माहित नाही. सो सपोज मी, मला कसं कळेल की जर उद्या हा स्टॉक वरती गेला किंवा खाली पडला तर वरती किती जाईल आणि खाली किती पडेल हे कसं कळेल मला. सो पिवोट कॅल्क्युलेटर तुम्हाला एक दिवस आधीच शिकवून देतो, एक दिवस आधीच तुम्हाला दाखवतो की हा स्टॉक खाली पडला तर एवढा खाली पडू शकतो किंवा हा वरती गेला तर एवढा वरती जाऊ शकतो. एक दिवस आधीच तो तुम्हाला कॅल्क्युलेशन करून देईल, म्हणजे तुम्हाला उद्याचा आजच माहित असेल की हा वरती गेला तर एवढा, खाली गेला तर एवढा पडू शकतो. विचार करा, हे तुम्हाला आधीच कळेल जे कधीच कुणाला कळत नसतं. हे असं कॅल्क्युलेटर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऍप आहे, कुणीच देत नाही काही, सगळे लोक विकतात अशा गोष्टी, आम्ही नाही आहे त्याच्यामध्ये. सो दुसरं फिबोनाची. आता आपण बघितले की प्रायसेस खाली आले, लाल शेवटी लाल आणि हिरवी कॅन्डल आली की प्रायसेस वरती जातात, पण जातीलच का, गॅरंटी आहे का, तर 100% गॅरंटी नसते. मग आपण अजून एक गॅरंटी घेण्यासाठी अजून एक प्रकार बघतो. फिबोनाची मध्ये हे सांगितलं होतं की ओके ह्या लेवलला आला तर हा इथून नक्की वरती जाऊ शकतो, म्हणजे आपल्याला अजून एक कन्फर्मेशन मिळालं की खरंच प्रायसेस या ठिकाणी इथून वाढतील का नाही. मला अंदाज पण मिळाला, मला आधी चार्ट मध्ये कळालं की इथून वर किंवा खाली जाऊ शकतो, दुसरं मला हे कळतं की वर खाली जाणार आहे तर किती जाणार आहे, तिसरं मला कळतं की ओके ही लेवल पार केली तर अजून थोडं वरती जाऊ शकतो किंवा खाली पडू शकतो, हे मला अजून कन्फर्म झालं, म्हणजे अजून सोपं होत गेलं, अजून रिस्क कमी होत गेली. चौथं कॅल्क्युलेटर आहे इन्फ्लेशन. सपोज तुम्ही आज 1 लाख रुपये गुंतवले, सपोज तुम्ही एफडी मध्ये गुंतवले, एफडी केली तुम्ही फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये, तर ते 10 वर्षासाठी केली, लेट्स कन्सिडर 10 वर्षानंतर ते 2-3 लाख रुपये झाले, पण 10 वर्षानंतर ते 2-3 लाख रुपये किती असतील, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती असेल हे कसं कळेल तुम्हाला. आज त्याचं कॅल्क्युलेटर बनवून दिलंय, तुम्हाला आजच कळून जाईल की त्याची व्हॅल्यू किती असेल. तिसरं रिस्क मॅनेजमेंट, अतिशय महत्वाची गोष्ट रिस्क मॅनेजमेंट. जे लोक घाबरतात की रिस्क खूप असते, बघा येतात मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो, तुम्ही मला स्वतः सांगा की किती सेफ आहे आणि तुम्ही खरंच करू शकाल का नाही. लेट्स कन्सिडर एक स्टॉक आहे 100 रुपयाच्या लेवलला आहे, फक्त 100 रुपयाच्या लेवलला आहे आणि तिथं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही याला बाय करू शकता, खरेदी करू शकता. तर ह्या रिस्क मॅनेजमेंटच्या कॅल्क्युलेटरमध्ये तुमच्या लक्षात येईल की हा कॅल्क्युलेटर रिस्क मॅनेज करून तुम्हाला सांगतो जर तुम्ही बाय केलं तर हा वरती जाऊन 10 रुपये देऊ शकतो, म्हणजे 100 चा 110 रुपयाला जाऊ शकतो, 10 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो, आणि जर हा खाली पडला तर 5 रुपयाचा लॉस होऊ शकतो, असं तुम्हाला दाखवतं. तर तुम्ही अशा वेळेला काय कराल, तुम्ही डिसिजन घ्याल, हा डिसिजन घ्याल, येस नो सांगू शकता मला, असं जर दिसत असेल तर घ्याल. म्हणजे काय मी सांगायचा प्रयत्न करतोय, बघा का एकदम सिम्पली तुम्हाला साधी सिंपल गोष्ट शिकवली की
एक स्टॉक आहे 100 रुपयाच्या लेवलला आहे, तुम्ही अजून पैसे लावलेले नाही, तुम्ही ट्रेड करायचं ठरवलेलं नाही, फक्त तुम्ही जाऊन बघताय काय आहे, 100 रुपयाचा स्टॉक आहे, तुम्ही जाऊन रिस्क मॅनेजमेंट मध्ये टाकलं आणि त्याच्यात लक्षात आलं की अरे माझ्या 5 रुपयाचा लॉस होऊ शकतो जर झाला तर, आणि प्रॉफिट झाला तर 10 रुपयाचा होऊ शकतो, म्हणजे मी 5 रुपयाची रिस्क घेऊन 10 रुपये कमवण्याची शक्यता आहे का, करू शकायला पाहिजे का, मी करू शकतो का? तुम्हाला एंट्री करायच्या आधी कळेल, एंट्री करायच्या आधी. जे लोक हे करत नाहीत ते लोक अंदाधुंदी टीव्ही बघून किंवा कुठले तरी कॉल्स अँड टिप्स किंवा मित्राचं ऐकून मेहनतीचे पैसे गुंतवतात आणि अपेक्षा करतात ते वाढायला पाहिजे काहीच अनालिसिस न करून, आणि मग लॉसेस झाले की म्हणतात शेअर मार्केट भंगार आहे, शेअर मार्केट जुगार आहे, आपल्यासारख्यांचं काम नाही, आपण आपलं काम भलं आपण भलं करायचं आणि आयुष्यभर तसंच झटत झटत राहायचं, आज ना उद्या माझी स्वप्न पूर्ण होतील, म्हणून ते कधीच होणार नाहीत. इथं तुम्हाला एंट्री करायच्या आधी कळतंय की एवढी रिस्क आहे. आता सपोज तुम्ही अजून एक स्टॉक बघितलं जे 100 रुपयाला, आणि अनालिसिस करायला गेलं आणि लक्षात आलं की 20 रुपयाचा याच्यामध्ये रिस्क आहे, 20 रुपयाचा लॉस होऊ शकतो 10 रुपयाच्या प्रॉफिट वरती, तुम्ही ठरवू शकता ना आधीच मी नाही जाणार बाबा, मला 20 रुपयाची रिस्क नाही घ्यायची, आणि ज्यांना वाटतं मी 20 रुपयाची रिस्क घेऊ शकतो 10 रुपये कमवायला, त्यांनी एंट्री करणे, सिम्पल आहे. म्हणजे त्यांना लॉस माहीत असणार आहे आधीच की लॉस झाला तर किती होईल, छोटा होईल मोठा होईल तुम्हाला आधीच माहित असेल, जेवढा झेपतो तेवढा घ्यायचा, सिम्पल आहे. हे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये कोण देणार आहे, कोण सांगणार, कुणी सांग? हे अभ्यास करून सायंटिफिकली काढता येतं, हे एकमेव असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करायच्या आधी या सगळ्या गोष्टी बघू शकता, प्रॉबेबिलिटी बघू शकता, रिस्क मॅनेज करून ठरवू शकता, हे चान्सेस आहेत. आता शेवटचं कॅल्क्युलेटर GAN 9, हे काय आहे, तुम्ही जर ह्याच्यात गेलात इंटरनेटवरती गेलात आणि तिथं सर्च केलात की जगातले सगळ्यात मोठे टॉप ट्रेडर कोण आहेत, तर 10 नावं येतील. हे 10 नावांमधलं 2 नंबरचं नाव विल्यम डेल्बर्ट गान, गान सर हे होते, ह्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली ज्या स्ट्रॅटेजीवरती अॅक्युरेसी जर बघितली म्हणजे ह्या स्ट्रॅटेजी प्रमाणे तुम्ही ट्रेड केलात तर 10 मधले 9 ट्रेड तुमचे प्रॉफिटमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. 90% अॅक्युरेसी असलेली ही स्ट्रॅटेजी तुम्हाला जर बाजारात कुठे शिकायला जायची असेल तर कमीत कमी 2-4 लाख रुपये फीस द्यावी लागते, 2-4 लाख रुपये फीस आहे का, ह्याची पुस्तकं सुद्धा 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी प्राइस आहे, 25-30 हजार रुपये. झेरॉक्स काढला तर स्वस्तात मिळून जाईल, पण ओरिजिनल घ्यायला गेला तर 25-30 रुपये, 25-30 हजार रुपये पासून सुरुवात होते पुस्तकांची किंमत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही 8,000 मध्ये देतोय, कारण की आम्ही इथं पैसे काढून घ्यायला बसलेले नाही तर आम्हाला महाराष्ट्र प्रत्येक घरामध्ये हे पोहोचवायचं आहे. मग 8,000 सुद्धा का बरं घेतो, कारण की जर फ्री मध्ये दिलं की लोक त्याची व्हॅल्यू करत नाहीत, सिरियसली शिकत नाहीत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिरियसली शिकत नाहीत आणि ते इम्प्लिमेंट करत नाही, आमचा फॉलोअप घेत नाहीत, प्रश्न विचारत नाहीत आणि जिद्द नसते त्यांच्यामध्ये की मी हे वापरायलाच पाहिजे, कारण की पैसे लावलेले आहेत, पैसे लावलेले असतील तर लोक वापरतात, पैसे लावलेले नसतील तर त्याची व्हॅल्यू नसते, बघा तुम्ही असंच असतं. सो म्हणून ती फीस घेतो आम्ही. सो तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी वापरलात छोटे प्रॉफिट होतील, मोठे प्रॉफिट होतील, छोटे लॉसेस होतील जे तुम्हाला माहीत असतील, मोठे लॉसेस होऊ शकत नाहीत जर रूल फॉलो केले तर. ओके, रूल फॉलो केले तर मोठे लॉसेस होऊ शकत नाहीत. बघा तुम्हाला दाखवतो, एका आपल्या पार्टिसिपेंटनी आमच्या ग्रुपमध्ये, ओके टेलिग्रामला आमचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही ऍड करू नंतर तुम्ही कोर्स कम्प्लीट केला की, हे बघा ह्याच्यात त्यांनी एप्रिलचा रिपोर्ट टाकलाय, मंथली रिपोर्ट बघा का, ह्याच्यात ह्यांनी ट्रेड केलेले आहेत, 9 तारखेपासून ट्रेड करायला सुरुवात केली, बघा पैसे कमल 42,000, 4,900, मग 12 तारखेला लॉस केला 9,000 चा, त्यानंतर 6,000, 15,000, 8,000 असे कमवत कमवत त्यांनी टोटल बघा खाली 99,943 रुपये कमवलेत एका महिन्यात आणि 9,000 रुपयाचा लॉस आहे. अॅक्युरेसी बघितली तुम्ही, 99% अॅक्युरेसी आहे, एक लॉस आहे बाकी सगळे प्रॉफिट आहेत. बघा काही वेळेला 1,600 रुपये आलेले आहेत, 1,100 रुपये आलेले आहेत, काही वेळेला 15,000 आले आहेत, 42,000 आले, 5,000 आले, 1,600 आलेत, 2,500 आले, 30,000, 3,100 आले, वेगवेगळे आलेले आहेत. छोटे प्रॉफिट मोठे प्रॉफिट, छोटे लॉसेस मोठे लॉसेस होऊ शकत नाही. ओव्हरऑल पूर्ण महिन्यामध्ये कमवलेले आहेत ऑलमोस्ट 1,00,000 रुपये, 9,000 रुपयाचा लॉस आहे, लॉस बघा 10%च्या आत लॉस आहे, 90%चा प्रॉफिट दिसतंय, क्लिअर क्लिअर हे चान्स आहे जर रूल फॉलो केला तर. सो लोक कसे याचे वापर करून फायदे करून घेतात, तुम्हाला मी काही उदाहरणं दाखवतो जे तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की मी ह्याच्यामध्ये फिट होतो का नाही. बघा एक डॉक्टर आहेत डॉक्टर पूनम पाटील म्हणून, ओके ह्यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला, 2,300 रुपये कमवलेले आहेत आणि खाली लिहिले 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक यू टीम फिनांथ्रोपिस्ट अँड मार्केट. 15 मिनिट आधी सर्जरीला जायच्या आधी वेळ होता, त्या वेळेत त्यांनी अभ्यास केला, ट्रेड केलं, 2,300 रुपये कमवले.
आपल्याला जेव्हा वेळ असतो, जेवण बनवतोय वेळ आहे, ऑफिसला चाललोय वेळ आहे, किंवा ट्रॅव्हलिंग करतोय वेळ आहे, अशा वेळेत आपण काय करतो? शेती करतोय वेळ आहे, अभ्यास करता करता वेळ आहे, तर त्या वेळेत आपण काय करतो? नको ते फालतूचे व्हिडिओ बघणे, फॉरवर्ड करत राहणे, फोनवर बोलणे, टीव्ही बघणे. हे बघा, ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन एमजीएम ग्राउंड. क्रिकेट खेळायला गेले होते, बॅटिंगचा नंबर यायच्या आधी पॅव्हलिंग मध्ये बसले बसले काय करायचं? 1700 रुपये कमवून घेतले. हे बघा, तुम्हाला हे कदाचित पटेल नाही, पटेल माहित नाही, पण हे ऍक्च्युअल मध्ये झालेले आहेत आणि यांच्याशी तुम्ही बोलू पण शकता पाहिजे. बघा, डिअर फॅमिली, टुडेज ट्रेडर डन इन हॉस्पिटल विथ सलाइन, प्रॉफिट 24,000 प्लस. सलाइन लावलेला माणूस, दवाखान्यात ऍडमिटेड असलेला माणूस काय करतो? 24,946 रुपये कमवलेले आहेत. टीव्ही बघतो, मोबाईल बघतो, आजारी माणूस काय करतो? सलाइन लावलेला, 24,000 रुपये कमवून घेतले, म्हणजे हॉस्पिटलच्या बिलाचं टेन्शनच नसेल. बघा, इथं हे एक भगीरथ सर म्हणून आहेत नगरचे, ओके, भगीरथ सर आहेत. ह्यांनी नवरा बायकोनी मिळून कोर्स केला. आता बघा, हा स्क्रीनशॉट पाठवलाय, 200 ने 800 रुपये कमवले, म्हणजे 1,000 रुपये कमवलेले, दिवसाचे 1,000 रुपये कमवले. बघा सर, मी तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमच्या दिवाळी बॅचचा मी विद्यार्थी आहे सर. हा जो प्रॉफिट आहे तो माझ्या मिसेसला मिळालेला आहे, तो फक्त तुमचा क्लास करून जे ज्ञान मिळालेलं आहे त्यातून झालेला आहे. आणि विशेष म्हणजे तिचे शिक्षण खूप कमी आहे आणि तिला गणिताची साधी आकडेमोड योग्य प्रकारे करता येत नाही, परंतु ती आता मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवायला सुरुवात झालेली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. सो नवरा बायको दिवसाचे 1,000 1,500 रुपये 2,000 रुपये कमवतात, नवरा बायको दोघं मिळून. आता यांना गणित प्रॉपर येत नाही, शिक्षण झालेलं नाही, तरी हे करू शकतात का? कारण की मराठीमध्ये सिंपल साध्या भाषेत शिकवलेलं आहे, इच्छा जोरदार आहे, रूल फॉलो करत आहे, काहीच टेन्शन नाही. 1,000 1,500 रुपयांनी सुद्धा तुमचं रोजची कमाई वाढली तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. सुरुवात करायला काहीच हरकत नाही, 100 200 रुपयांनी सुद्धा. आम्ही तशी शिकवतो तुम्हाला की सुरुवात अशी करा, आणि तुम्ही जर 200 रुपये कमवू शकता तर तुम्ही 2,000 2 लाख पण कमवू शकता, अशी स्ट्रॅटेजी आपली. सो बघा, लोक मोबाईल घेत आहेत, गाड्या घेत आहेत, दिवाळी दसऱ्याला चार्ट आणि लॅपटॉप समोर ठेवून, आमचे फोटो समोर ठेवून पूजा करतात, घरं घेतात. बघा, रजिस्ट्रेशनचे पेपर टाकलेले आहेत, गाड्या घेतात, गाड्यांची इथं डायरेक्ट चॅट पूर्ण टाकलेली. बघा, गिफ्ट टू माय मदर फ्रॉम शेअर मार्केट प्रॉफिट, मोबाईल घेऊन दिला आईला. हे सगळं ऍक्च्युअल मध्ये घडतंय, हे करता येतं. झिरो बॅकग्राऊंडचे लोक आहेत हे, काहीच नॉलेज नसलेले लोक आहेत हे, असे बघा 1,800 रुपये कमवलेत, 1,820 रुपये. खाली फोटो टाकलाय शेती करतानाचा आणि लिहिलंय, फिनांथ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता स्टॉक मार्केट मधून पेमेंट चालवले. हे सहज करता येतं कुणालाही. हे मी एवढं का दाखवतोय, तुम्ही जर सर्च केलात फिनांथ्रोपिस्ट एज्युकेअर गुगल मध्ये जाऊन बघितलात तर 2,000 पेक्षा जास्त लोकांनी मन भरून लिहिलेलं आहे, 5 स्टार देऊन. ते काय लिहिलेलं तुम्ही जाऊन बघितलं तर वाचलं तर तुम्हाला पटणार नाही अशा गोष्टी लिहिल्या, कारण की त्यांचं आयुष्य पूर्ण, त्यांच्या घरातल्यांचं पूर्ण आयुष्य बदलतंय. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला, हे जे आता रिव्ह्यू दाखवते ना, हे आम्ही किती भारी आहेत हे दाखवण्यापेक्षा मला तुम्हाला हे दाखवायचंय की भारतामध्ये, नीट ऐका का, भारतामध्ये एक जरी व्यक्ती, एक जरी कंपनी शेअर मार्केट मधली ज्यांचे एवढे रिव्ह्यूज आणि एवढे चांगले रेटिंग्स असतील, अशी एक जरी कंपनी मिळाली तर त्या कंपनीची कोर्सची फीज भरून देईन आणि आमचा कोर्स पण तुम्हाला फ्री देईन. अख्ख्या भारतात एवढे रेटिंग्स आणि रिव्ह्यू कोणाचे एवढे पॉझिटिव्ह आणि एवढे चांगले रेटिंग असतील तर फुकट शिकवेन तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना, एवढा कॉन्फिडन्स आहे. का? कारण की आम्ही खरंच जीव ओतून, मनापासून आम्ही काम करतो, एकही दिवस सुट्टी न घेता लोकांना खरंच बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवतो आणि तिथं त्या लेवलला आणतो जिथं ते ऍक्च्युअल पैसे कमवू शकतील. म्हणजे आम्ही नेमकं काय करायचा प्रयत्न करतोय, आम्ही एक सर्वांगीण विकास, म्हणजे घरातल्यांचा सगळ्यांचा विकास कसा होऊ शकतो, त्यासाठी आम्ही एक ऑफर दिली तेव्हा एकाच्या पैशामध्ये, 8,000 रुपयामध्ये सगळे घरातले शिकू शकता, तुम्ही सगळे पैसे कमवू शकता. न कमवणारा व्यक्ती सुद्धा 500 1,000 रुपये गुंतवू शकतो, जर त्याला ते कळालं की माझे 500 रुपये 1,000 रुपये कुठं गुंतवायचे, ते जर कळालं तर न कमवणारा व्यक्ती सुद्धा करू शकेल. लहान लहान मुलं, 5वी 6वीचे मुलं आई वडिलांबरोबर ट्रेडिंग करायला बसतात, त्यांना कळून गेलं या वयातच की पैसे कमवण्याचे मार्ग कोणते आहेत. शिक्षण घेतलं, पैसे कमवण्याचं शिकून गेलं, कधी स्ट्रगल नसेल, ग्रॅज्युएशन पर्यंत 25 30 वर्षापर्यंत अफाट पैसा असेल त्या पोरांकडे, कारण की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे लहानपणापासूनच बघितलेल्या असतील. हे सगळं करता येईल सगळ्यांना शिकण्यासारखं. म्हणजे तुम्ही ह्या कोर्सला, म्हणजे सेमिनारला आलात, तुम्ही कोर्सला आलात, त्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह मार्केट सेशन अटेंड करताय, मार्केट अनालिसिस सेशन करताय, हे सगळं तुम्ही आमच्याकडनं हेल्प घेताय, लाईफ टाईमची हेल्प घेताय. हे सगळं करून तुम्ही ट्रेडर इन्व्हेस्टर श्रीमंत बनून सक्सेसफुल बनू शकता, हे आमच्याकडून तुम्हाला ऑफर आहे. ओके, सो हे
बरेच लोक विचारतील की बाबा हे का बरं असं आहे, ऑफलाईन का नाही आहे, ऑनलाईनच का आहे. कारण की तुम्हाला सांगतो, ऑनलाईन मध्ये आपण कितीही दिवस भेटू शकतो, ऑनलाईन आपण कसेही घरातून अटेंड करू शकतो, कुठं जिथं कुठं इंटरनेट आणि मोबाईल असेल तिथं आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आपल्याला प्रत्येक वेळेला भेटायची गरज नाही, ऑफलाईन मध्ये भेटावं लागेल. किती दिवस भेटाल? लाईफ टाईम सर्व्हिस देणार आहे मी, किती दिवस भेटाल तुम्ही मला, आणि मी किती दिवस तुमच्या इथे येऊन भेटणार आहे? अख्ख्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचवायचं असेल तर मी कुठं कुठं जाणार आहे, आणि कोण लोक माझ्याकडे पर्यंत येणार आहेत? आपण जर ऑफलाईन भेटलो तर त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला मी करून देऊ शकत नाही, तुमचे घरातले तुम्ही घेऊन येऊ शकत नाही सगळे. सपोज बायकोला वेळ आहे दुपारच्या वेळेला, नवऱ्याला वेळ आहे सकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला, तुम्ही कधी पाहिजे तेव्हा हा कोर्स करू शकता. ही ऑफर आहे, ही शक्यता आहे. सो तुम्ही बरेच प्रश्न घेऊन बसलेला असाल आता ह्या सगळ्या सेमिनारमध्ये, कुठे ना कुठेतरी आतून आवाज असेल की हा जो दाढीवाला बोलतोय खरंच चांगलं बोलतोय, मला असं वाटतं ह्याचं कोर्स करण्यासारखं आहे, करायला पाहिजे, बघायला हरकत नाही, कारण की आयुष्य बदलताना दिसतंय, हे सगळं मी करू शकतो असं वाटतंय वाटतंय असं. पण काही प्रश्न आहेत की खरंच हे जमेल का मला, माझी काहीच बॅकग्राऊंड नाही आहे, मला काहीच माहित नाही आहे, शेअर मार्केटमधून मला येईल का, मला हा कोर्स ऑनलाईन मध्ये जमेल का, मला काही प्रश्न पडले तर मी विचारू शकतो का, असे तुम्हाला बरेच प्रश्न असतील की मला ट्रेडिंग करता येईल का, इन्व्हेस्टमेंट करता येईल का, मला कंपन्या निवडता येतील का, मला स्वतःला जमेल का, तुम्ही लाईव्ह खरंच शिकवाल का, असे बरेच प्रश्न असतील. ह्या सगळ्या प्रश्नांचं तुमचे उत्तर देतो मी तुम्हाला. आता महत्वाची गोष्ट आपल्याला ही बघायची आहे की तुम्हाला खरेच जमणार आहे का नाही, तुम्हाला येईल का नाही, खरंच एवढ्या 10,000 फॅमिलीजनी केलंय का नाही, त्यांना खरंच जमलंय का नाही, त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. आणि तुम्हाला येणार आहे का नाही, तर आता मी तुम्हाला ह्याच्यावरती स्क्रीनवरती एक शेप दाखवणार आहे. तो शेप कशाचा आहे, काय वाटतं तुम्हाला ते मला सांगाल. बघा इथे एक शेप आलेला आहे, थोडं झूम करून पाहिजे दाखवतो, हा कशाचा शेप वाटतो, मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतो बरं का, तर त्याचा एक हा एक भाग आहे, काय वाटतं तुम्हाला हे काय आहे, कसं दिसतंय हे? ओके, हार्ट वाटतंय, ओके पान वाटतंय, पिंपळाचं पान, ओके लीफ वाटतंय, ओके ठीक आहे, हार्ट शेप आहे, पान आहे, ओके हार्ट वाटतंय, ओके ठीक आहे, मिकी माउस, ओके मिकी माउस वाटतंय सुनील सरांना, ठीक आहे, जोकरची कॅप आहे, ओके कॅप आहे जोकरची, ठीक आहे, ओके असं वाटतंय. आता मी बघा अजून काही शेप सांगणार आहे, मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करतोय, बघा अजून एक शेप आला, हे कशाच तरकत दिसत असेल, त्याच्यानंतर अजून एक शेप आला, मग अजून एक शेप आला, हळूहळू बघा काय बनताना दिसते, तुमच्या लक्षात येते काय बनतंय? येस रमा मॅम राईट आहे, हर्षा हर्षा सर राईट आहे, येस निश्चल सर राईट आहे, श्रीराम सर राईट आहे, बरोबर लक्षात येईल तुमच्या, हा गणपती बनला, पण हा स्टेप बाय स्टेप बनला. मी जर तुम्हाला सांगितलं असतं की हा गणपती आहे, तुम्हाला सांगितलं असतं हे बघा हा गणपती आहे, तर तुम्ही हसले असते, म्हटले असते की हा आतापर्यंत छान बोलत होता, ह्याला अचानक काय झालं, हा विचित्र का बरं बोलतोय, ह्याला गणपती म्हणतोय, हा गणपती नाही आहे. हे तुम्हाला आत्ता मी सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे हा गणपती आहे, पण आधी कळालं नसतं 2 मिनिटं आधी. असंच तुम्ही आत्ता असे दिसताय की मला बॅकग्राऊंड नाही आहे, मला मार्केट कळत नाही आहे, मला अंदाज नाही आहे, मला येत नाही, मी कधी शिकलेलं नाही आहे, मला जमेल का, मला ट्रेडिंग येईल का, मी हळूहळू मी 200 रुपयांनी सुरुवात करू शकतो का, 2,000 करू शकतो का, मला जमेल का, तुम्ही लाईफ टाइम सपोर्ट कराल का? येस, असं करता करता तुम्ही नक्कीच त्या लेवलला पोहोचू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की तुमची इच्छा पाहिजे आणि रूल फॉलो करायला पाहिजे. इच्छा असेल, रूल फॉलो करत असाल, तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही, कधीच नाही. ती जिद्द असायला पाहिजे की मी हे करणार. सो तुम्हाला, मला तुमचं भविष्य दाखवणं खूप अवघड आहे की बघा की श्रीराम सर असे दिसतात, सुनील सर असे दिसतात, सीमा मॅडम शिल्पा मॅडम असे दिसतात, हे बघा श्रीमंत झाल्यावरती कसे दिसतात, किंवा नेक्स्ट लेवलला गेल्यानंतर, तुम्ही आत्ता श्रीमंत आहात, अजून श्रीमंत झाल्यानंतर कसे दिसतात ते फोटो दाखवू नाही शकणार मी तुम्हाला. पण येस, हे स्टेप बाय स्टेप पॉसिबल आहे, डेफिनेटली पॉसिबल आहे. सो आमचा जो कोर्स आहे, तो कोर्स केल्याने तुम्हाला काय काय आउटकम मिळतील, म्हणजे काय फायदे ऍक्च्युअल मध्ये होतील, तुम्ही स्वतः ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकाल, काहीच बॅकग्राऊंड नसताना, काहीच माहिती नसताना, काहीच नॉलेज नसताना तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. कारण की आपण थेरॉटिकली सांगतो, फॉर एक्झाम्पल हे काय आहे, हे शेअर मार्केट आहे, ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करताय, ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय हे सांगतो आणि प्रॅक्टिकल दाखवतो, प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल, थेरॉटिकल प्रॅक्टिकल, थेरॉटिकल प्रॅक्टिकल, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ऑफलाईन म्हणजे मार्केट नसताना ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज शिकवल्या जातात, सगळ्या सेशनची रेकॉर्डिंग दिली जाते, लाईव्ह मार्केटची वगैरे सगळे रेकॉर्डिंग दिली जाते, जेणेकरून तुम्ही जर लाईव्ह बघू शकले नाही तर रेकॉर्डिंग नंतर बघू शकता. मग त्याच्यानंतर
तुम्हाला स्वतःला कंपन्या निवडता येतील, बघता येतील की कुठल्या कंपन्यांमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कोणते नाही करायला पाहिजे, कशी ट्रेडिंग करायला पाहिजे, कसे अनालिसिस करायला पाहिजे, कसे चार्ट रीडिंग करता येते, ही सगळी भाषा तुम्हाला स्वतःला कळेल. काहीच बॅकग्राऊंड असताना आमची सपोर्ट न घेता तुम्हाला स्वतःला कळेल. आपण कोर्समध्येच असं शिकवतो की तुम्हाला आमच्या सपोर्टची गरज नसणार आहे, पण तरी आम्ही आहोत तुमच्या बरोबर तुम्हाला सपोर्ट करायला. डीमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड करायचं, पोर्टफोलिओ कसं बनवायचं, आणि स्वतःची सायकोलॉजी कशी भारी करायची. सायकोलॉजी अशी की तुमच्या आयुष्यातले कितीही मोठे प्रॉब्लेम, पैशाच्या रिलेटेड, तब्येतीच्या रिलेटेड, रिलेशनच्या रिलेटेड, बिझनेसच्या रिलेटेड, जॉबच्या रिलेटेड, कितीही मोठे प्रॉब्लेम असो, तुम्ही 6 महिन्याच्या आत ते सॉल्व्ह करून सक्सेसफुल बनू शकता. अशा गोष्टी मी तुम्हाला सायकोलॉजीमध्ये शिकवणार आहे, अशा गोष्टी. ओके, तो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईफटाईम मिळणार आहेत, एकदाच पैसे भरून, एकदाच लाईफटाईम, एकदाच पैसे भरायचे, तुम्ही आणि तुमच्या घरातल्या सगळ्या सोयी तुम्हाला मिळणार आहेत. सो आमचा जो कोर्स आहे तो तुम्हाला दोन प्रकारांमध्ये मिळतोय. एक तुम्हाला रेकॉर्डिंग, म्हणजे सपोज तुम्ही 8,000 रुपये आज भरले, आत्ता भरले की तुम्हाला आजच्या आज कोर्स मिळून जाईल. तुम्ही लगेच सुरू करू शकता, आज रात्रीपासून किंवा उद्या सकाळपासून लगेच कोर्स शिकायला तुम्ही सुरू करू शकता. तुम्हाला लाईव्ह कोर्स करायचा आहे, लेट्स कन्सिडर. सो आपला लाईव्ह कोर्स येणार आहे 27 मेला. 27 मे ते 1 जूनच्या मध्ये आपण रोज संध्याकाळी 7 ते 9च्या मध्ये लाईव्ह सेशन्स घेणार आहोत, लाईव्ह बॅच होणार आहे. मग तुम्हाला आत्ता पैसे भरले, तुम्ही 8,000 रुपये आत्ता भरले, लगेच कोर्स घ्या, सुरू करा. तुम्हाला लाईव्ह करायचे रिपीट करा, परत पैसे भरायची गरज नाही. तर ही लाईव्ह बॅच जी आहे ती हिंदीमध्ये असणार आहे, कारण की मागच्या ऑलमोस्ट 7 वर्षापासून आम्ही हे शिकवतोय, 6 वर्ष पूर्ण होऊन 7 वर्ष चालू आहे हे शिकवतोय. तर लोकांना, बरेच घरातले लोक जे आहेत ते हिंदी बोलणार आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन फॅमिली आहे पण लग्न झाले नॉन महाराष्ट्रीयन बरोबर, तर त्यांना येत नाही, किंवा नातेवाईक आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे तर त्यांना येत नाही, त्यांना तो कोर्स मराठी मधला देता येत नाही, म्हणून स्पेसिफिकली हिंदीमध्ये पहिल्यांदा बॅच होते. ही पहिल्यांदा आणि शेवट असणार, ही बॅच एकदाच होणार आहे. हिंदीमध्ये बॅच करतोय कारण की महाराष्ट्रीयन आहेत पण मराठी येत नाही, अशा लोकांसाठी स्पेसिफिकली बनवलंय. पण तुम्हाला ही बॅच रिपीट करायची असेल तर परत पैसे भरायची गरज नाही, तुम्ही आत्ता पैसे भरला तर तुम्हाला लगेच आजच्या आज तुम्हाला कोर्स मिळून जाईल. सो एक लाईव्ह बॅच पण आहे आणि रेकॉर्डिंग बॅच पण आहे, तुम्ही दोन्ही बघू शकता किंवा एकही कुठली करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. सो तुम्हाला हे सगळं जे बोललेलं आहे ते जर तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल, तर तुम्ही आत्ता हा QR कोड स्कॅन करून पैसे भरू शकता. हा UPI नंबर वरती तुम्ही पेमेंट पाठवू शकता. तुम्ही 8,000 रुपये पेमेंट करून आत्ता जर का स्क्रीनशॉट ह्या नंबरवरती पाठवलं, हे बघा हा ह्या नंबरवरती, किंवा तुम्हाला ह्या सेमिनारची जी माहिती आलेली आहे आजच्या व्हॉट्सअपवरती, त्या सेमिनारला त्या व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती जरी तुम्ही रिप्लाय केला, स्क्रीनशॉट पाठवलं हे, तर तुम्हाला आजच्या आज कोर्स मिळून जाईल. ओके, आणि ज्यांना कुणाला QR कोडच्या व्यतिरिक्त बँक अकाउंट मधून भरायचं किंवा क्रेडिट कार्ड मधून भरायचं, तर चॅट बॉक्स मध्ये एक लिंक आलेली आहे, त्या लिंकला तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही क्रेडिट कार्ड मधून भरून तिथे EMI ची फॅसिलिटी सुद्धा घेऊ शकता. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तिथे EMI ची फॅसिलिटी मिळेल, त्या लिंकला क्लिक करून पण तुम्ही पैसे भरू शकता. पण तुम्ही पैसे भरल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवणं खूप महत्वाचं आहे, ज्या नंबरवरून तुम्हाला मेसेज आले त्याला पाठवा, किंवा ह्या नंबरवरती 844-844 वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवणं खूप महत्वाचं आहे, कारण की स्क्रीनशॉट आलं तर नाही, आलं नाही तर डिटेल्स येत नाही, तुमचा नंबर येत नाही आमच्यापर्यंत. सो स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. ज्या लोकांना 8,000 रुपये आत्ता भरता येत नाहीये पण ही ऑफर घ्यायची, 8,000 रुपयाची ऑफर घ्यायची, 8,000 रुपये आत्ता भरता येत नाही, त्या लोकांनी 4,000 रुपये आत्ता भरणे. 4,000 रुपये आत्ता भरले की पुढचे 4,000 रुपये तुम्ही आठवड्याभरात भरून तुम्ही लाईव्ह बॅचला पण येऊ शकता किंवा तुम्ही रेकॉर्डिंग बॅच पण करू शकता. आठवड्याभरात पुढचे 4,000 रुपये भरून तुम्ही घेऊ शकता. हे EMI तुम्हाला मी दोन दोन EMI मध्ये तुम्हाला ती फॅसिलिटी देतोय. नाही तर तुम्हाला जास्त EMI पाहिजे असतील तर तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तिथं क्रेडिट कार्डच्या ह्याच्यात पण जाऊन पैसे भरू शकता. सो आता मी अजून काही गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे, पण त्याच्या आधी मी काही लोकांचे प्रश्न असतील तर ते प्रश्न मी घेतो. तर काही प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकता तुम्ही. हँड रेज करा, तिथं समोर बघा रिॲक्शन बटन आहे, त्या रिॲक्शन बटनला क्लिक करून तुम्ही हँड रेस करा, तुम्हाला मी अनम्यूट करतो, तुम्ही माझ्याशी मग लाईव्ह बोलू शकाल. ओके, मी तुम्हाला 1 बाय 1 अनम्यूट करतो. आता ज्या लोकांनी स्क्रीनशॉट पाठवलेले त्यांचे मी स्क्रीनशॉट पण साईड बाय साईड दाखवून देतो, मला एकच मिनटं द्या, मी त्याची पण सेटिंग करून घेतो, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट साईड बाय साईड दाखवून तुम्हाला ॲक्नॉलेज मला करता येईल की तुम्ही पैसे भरलेले असेल तर मला तुमचं नाव घेऊन थँक्यू म्हणता येईल, तुम्हाला पण लक्षात येऊन जाईल की पैसे आलेले आहेत की नाही तुमचे. सो एकच मिनिट द्या, मी ही सेटिंग थोडीशी करून घेतो.
सो हँडरेस करून घ्या तोपर्यंत. तुम्ही हँडरेस केलं तर म्हणजे मला तुम्हाला वन बाय वन अनम्यूट करता येईल. मी अनम्यूट करायला सुरू करतो. जी सेटिंग आहे ती व्हायला 1 मिनिटं लागतं त्याला. म्हणजे मला स्क्रीनशॉट आणि पीपीटी एकत्र दाखवायची असेल तर 1-2 मिनिटं लागतात. मी वन बाय वन अनम्यूट करायला लागतो. तुमचे प्रश्न असतील तर त्याच्यावरती आपण बोलू. येस सुनील सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला काय प्रश्न आहे. सुनील, यस सर, बोला सर. हा सर, यस सर. तर माझा एक प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं त्या तुम्ही जे सांगितलेलं आहे ते योग्य प्रकारे सांगितलेलं आहे मार्केट विषयी, त्याच्याबद्दल मला काही डाऊट्स नाही आहे. पण तुमचा जो कोर्स आहे तो ऑनलाइन जो देणार आहे तुम्ही, त्याच्यामध्ये तुमची ऑनलाईन, मग मला जर क्वेरीचं, माझ्या जर क्वेरीज असतील तर ते मी कशा प्रकारे सॉर्ट आउट करू शकतो, ओके हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. ओके. सो पहिली गोष्ट की तुम्हाला आम्ही जे रेकॉर्डिंग देतोय सगळ्या सेशनची, त्याच्या प्रत्येक सेशन बरोबर क्वेश्चन आन्सरची सेशनची पण रेकॉर्डिंग देणार आहे. सो तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथे या प्रश्नांमध्ये, कारण की जनरली सगळ्यांचे प्रश्न ऑलमोस्ट सेमच असतात, ते तिथे उत्तर मिळतील. जर तिथे नाही मिळाले तर तुम्ही आम्हाला कधीही कॉल करू शकता. तुम्ही आत्ता जसं मी पीपीटीवरती बघा, तिथं 3 नंबर दिलेले होते. ते नंबर्स आणि बाकीचे सपोर्ट नंबर सगळे तुम्हाला दिले जातील. तुमचं जसं तुम्ही फीस भरली, कोर्स तुम्हाला देतो, त्याच्यावर सपोर्ट नंबर दिले जातात. त्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करून प्रश्नाचे उत्तर घेऊ शकता. मेसेज करून तुम्ही प्रश्नाचे उत्तर सुद्धा घेऊ शकता. ओके सर, ओके ओके ठीक आहे, ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम. थँक्यू सर. ओके, 1 मिनिट द्या, मी हे सेटिंग झाली का, 1 मिनिट चालू आहे ते सेटिंग होईपर्यंत. मी तोपर्यंत ना ही पीपीटी समोर ठेवतो. ज्यांना फीस भरायची ते भरू शकतात. यस, नेक्स्ट प्रश्न मी घेतो. अंबादास सर, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, प्लीज बोला. तुम्हाला ही ऑफर जर पाहिजे असेल 8,000 मध्ये, ही जर 28,000 ची फीज 8,000 मध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला आज फीज भरावी लागेल. तर तुम्हाला आजच्याच कोर्स मिळेल. ज्यांना 8,000 जमणार नाही, त्यांनी 4,000 भरले तर पुढचे 4,000 येईपर्यंत तुम्हाला कोर्स मिळणार नाही. म्हणजे तुम्ही 4,000 4,000 असे 2 वेळा 8,000 भरले की मग कोर्स मिळतो. यस अंबादास सर, प्लीज अनम्यूट करा, बोला काय प्रश्न आहे. ओके, अंबादास सरांच्या इथं काही टेक्निकल प्रॉब्लेम असावा. मी परिणीता मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. परिणीता मॅम, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. यस हेलो सर, यस मॅम. मला करायचं आहे, मला टायमिंग्स विचारायचं होतं. मी होम मेकर आहे, तुम्हाला किती वाजता मिळेल शिकाय करता? तुम्हाला आम्ही कोर्स पाठवून देऊ, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही कधीही बघू शकता त्या कोर्सला, कारण की तुमच्याकडे रेकॉर्डिंग असणार आहे. दुसरं, जी लाईव्ह ओके. बॅच होणार आहे, हिंदी बॅच जी 27 तारखेला सुरू होते, ती संध्याकाळी 7 ते 9च्या मध्ये असेल. जर तुम्हाला ती रात्री लाईव्ह बघता, 8 ते 9. हाँ, 7 ते 9, 7 ते 9, 7 ते 9. ओके, सात ते यस. नऊ हाँ हाँ जर तुम्हाला ती लाईव्ह बघता नाही आली तर तुम्ही त्याची पण रेकॉर्डिंग बघू शकता तुमच्या सोयीप्रमाणे, कधी बघेल तुम्हाला हाँ जेव्हा वाटतं. माझ्या, कारण की माझ्या हस्बंडला रात्री 7 ते 9 जमेल ते करायला, आणि मला दिवसा पण जमेल, संध्याकाळी पण जमेल, पण असेल काही वेगळी वेळ तर तुम्ही मला ती सांगू शकता, मी करायला रेडी आहे. कारण तर हीच ती वेळ आहे की तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये कधीही करू शकता, पहिली गोष्ट तुमच्या सोयीप्रमाणे. आणि दुसरं, लाईव्ह बॅच पाहिजे तर तुम्हाला लाईव्ह बॅच पण मिळेल, त्याची रेकॉर्डिंग तर ती आम्ही पाठवू. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ती पण बघू शकता, काहीच हरकत नाही. ओके ओके, तर हे आजच करायला पाहिजे आम्हाला फीस त्याची यस, की ही उद्या करू शकतो? नाही, ऑफर जी आहे जी तुम्हाला 28,000 ची फीज 8,000 ही फक्त आत्तापुरतीच असणार आहे. जर ती पाहिजे असेल तर आज पेमेंट केलं तर तुम्हाला मिळेल. ओके ओके ओके. यस आणि जे तुम्ही आम्हाला शिकवल्यानंतर, जसं मार्केटमध्ये मला कुठे कसे पैसे टाकायचे, किंवा मी ऑलरेडी जे शेअर घेतलेले आहे त्याच्यामध्ये पण मी तुमची हेल्प करू शकाल ना तुम्ही माझी? म्हणजे तुम्हाला हेल्प करू, पण तुम्हाला आमची हेल्पची गरज नसणार, कारण की तुम्ही कोर्स मध्ये शिकून जाल की ओके हे असं असतं. तर तुम्हाला कळेल की एक्झिस्टिंग शेअरचं मी काय करायला पाहिजे, नवीन घेताना मी काय करायला पाहिजे, तुम्हाला स्वतःलाच कळून गेलेलं असेल. पण आणि किती आम्ही, दिवसात, आणि हा कोर्स किती दिवसामध्ये कंप्लीट होईल, किती वेळ द्यावा लागेल रोजचा? तुम्ही रोजचे 2-2.5 तास देऊ शकलात तर 1 आठवड्यात संपेल. अच्छा, हाँ. यस, आणि त्याच्यामध्ये सर ऍक्च्युली तुमचा आवाज माझी कमी होतोय हेलो सर, जवळ या. हेलो हां हां बोला मॅम. हेलो ऍक्च्युली मेसेज तर ऍक्च्युली तुम्ही मला, माईक हाँ पासून लांब गेलात सर, परत सर, तुम्ही माईक हेलो, पासून लांब गेलात किंवा माईक वरती हात ठेवलेला आहे कदाचित. एक मिनिट, हेलो. हां आता क्लिअर आहे, बोला सर, बोला. हाँ, ही तर करून राहिली मागच्या 5-6 वर्षापासनं, पण मी, मला कधीच ते समजलं नाही. ऍक्च्युली इंटरेस्ट पण नाही घेतला आणि समजलं पण नाही, तर ते जमेल ना मला तेवढं करायला? सर तुम्ही आत्ता सेमिनार अटेंड केला तुम्ही आजचा, हो, आता केलं. तर मी तुम्हाला एक विचारू का कि किती सेमिनार कळाला तुम्हाला, किती टक्के कळाला किती, सांगू शकता मला आजचा सेमिनार? ऑलमोस्ट 75% तरी
ओके समजलं. मग तुम्ही विचार करा की जर सेमिनार 75% पर्यंत कळाला असेल तर कोर्स तुम्ही एकदा बघून जर का तुम्हाला लाईव्ह मध्ये एवढं कळतंय तर तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये किती वेळ रिपीट करू शकता, परत बघू शकता, बॅच तुम्ही रिपीट करू शकता, तर तुम्हाला नक्कीच एक दोन वेळा बघितल्यानंतर पूर्ण कळेलच. शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे सर आपली. ओके आणि काही प्रश्न असेल तर आता. माझा माझा मुलगा आहे, त्याला नवीन इंटरेस्ट आलेला आहे. ओके तर तुम्ही पूर्ण फॅमिली बघून हॅलो. शिकू शकता ना मॅडम. हाँ माझा मुलगा. तुमचा आवाज ओके कट ओके होतोय. ओके ठीक हाँ तर तुम्ही पूर्ण ठीक फॅमिली ठीक शिकू सर. शकता ओके एकाच्या फीज मध्ये. मी मग ह्याच्यावरती स्कॅन करून तुम्हाला फीस पाठवते, त्याचा स्क्रीनशॉट कशावर पाठवू? खाली नंबर दिलाय बघा, 844-844 नंबर. हा अच्छा 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 ओके याच्यावरती ओके. किंवा तुम्हाला ज्या व्हॉट्सअप वरती जे काही मेसेज आलेले कुठून त्याच्यावरती हाँ रिप्लाय केले तरी चालेल. आजच्या सेमिनारचा जो मेसेज आहे त्याच्यावर. अच्छा 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 ठीक आहे. ठीक है थँक्यू ओके मॅडम. थँक्यू. ओके ओके. ओके सो यस अंबादास सर तुम्हाला परत एकदा अनम्यूट केलंय. सुबोध सर थँक्यू फॉर द पेमेंट. मधुरा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. निलेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. स्वप्नील सर थँक्यू फॉर द पेमेंट. रितू मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. मोहन सर थँक्यू फॉर द पेमेंट. विठ्ठल सर थँक्यू फॉर द पेमेंट. प्रियंका मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. अमित सर थँक्यू फॉर द पेमेंट. एमबी पवार सर थँक्यू फॉर द पेमेंट. अंबादास सर प्लीज एकदा अनम्यूट करा. अश्विनी मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही बोलू शकता. जेवढ्या लोकांनी कोर्स आता स्क्रीनशॉट पाठवलेले आहे त्यांना तुम्हाला आजच्याच कोर्स मिळून जाईल, म्हणजे तुम्ही लगेच सुरू करू शकता. अश्विनी मॅडम आणि निलेश सर तुम्हाला दोघांना अनम्यूट केलेलं आहे. परमेश्वर सर तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. कुणीतरी एखादी अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. यस परमेश्वर सर नमस्कार नमस्कार. सर. मी ऍक्च्युली ना मी एक स्टुडंट आहे, माझं वय आता सध्या 25 आहे सर. ओके आणि मी काही जॉब वगैरे कुठे करत नाही, पण सर मला ना स्टॉक मार्केट शेअर मार्केट मध्ये 1.5 वर्षापासून खूप इंटरेस्ट आहे. ओके आणि मी पार्ट टाइम जॉब करतो, तर मला एक म्हणजे याच्यात एंट्री कशी करायची हेच कळत नव्हतं. पण काय माझं एक म्हणणं आहे, मी एक सर स्टुडंट असल्यामुळे माझं एक म्हणणं आहे की अधुरा ज्ञान आहे ना कधी पण घातक असतं. तर बरोबर. यामुळे मी खूप एक वर्षापासून त्याचा वेटच करत होतो. तर ओके मला असं एक चांगला दादा मिळाला, त्याने ओके मला सजेस्ट केलं की समीर सरांचा व्हिडिओ बघ तू एक वेळेस. ओके तर मी म्हणलं त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सर तुम्हाला मी एवढं पण सांगू इच्छितो की माझ्याकडे फक्त माझा बॅलन्स 20,000 आहे. ओके तर त्यामध्ये मी तुमचा आता 8 महिन्याचा कोर्स पण घेणार. आणि जो व्हिडिओ बघतोय सर, मी मोबाईल माझा एवढा हँग होतो, माझ्याकडे अक्षरशः नाही. पण मी एक डीमॅट अकाउंट पण ओपन केलेला आहे झिरोधा मध्ये. आणि ओके मी तुमचा कोर्स परचेस करतोय आता, पण मी सध्या तुम्हाला 4,000 सेंड करा. आणि माझा एक अजून एक प्रश्न होता सर, तुम्ही जे बोलले की आता 8,000 पे केल्यानंतर तुमचा जो कोर्स आहे तुम्ही सेंड करणार, यस जसं की मी आता स्टुडंट असल्यामुळे सर मी भरपूर कोर्स घेतो स्पर्धा परीक्षेचे, तर त्याचा एक व्हॅलिडिटी असते सर. तर तसं आपल्या कोर्सचं काही व्हॅलिडिटी आहे का नाही की या काहीच व्हॅलिडिटी टायमानंतर नाही, तुमचा एक्सपायर होईल ना? काहीच व्हॅलिडिटी नाही. लाईफ टाईम तुमचं सपोज आता मोबाईल मध्ये काही प्रॉब्लेम आला आणि तुमच्याकडून डिलीट झाला तर परत पाठवू, काहीच प्रॉब्लेम. तुम्ही डाउनलोड करून अच्छा सेव्ह अच्छा करू शकता, कारण की माझं काहीच इश्यू नाही, हा लाईफ हा टाईम साठी असणार आहे. हो हो कारण की कारण की माझा तोच प्रॉब्लेम होता, कारण की सध्या माझ्याकडे फोन व्यवस्थित नाही. आणि मी जर मला असं हाच भीती होती की मी जर काही घेतला आणि मोबाईलला काही प्रॉब्लेम आला तर नंतर प्रॉब्लेम येईल असं ही. कायमस्वरूपी तुमच्याकडे कोर्स आम्ही देत राहतो, तुम्ही आणि सर किती वेळा मला काही अजून एक सांगितलं तर मुद्दा आहे पाठवा. सर, तुम्ही जर मला आता तो रेकॉर्डेड तो पाठवणार, मी त्याला बघत बघत तो माझं जसं वेळेनुसार, मी आता सर दुपारून 12 ते संध्याकाळी 12 पर्यंत कामाला असतो, तर सकाळचा जो मला वेळ भेटतो तर त्या वेळात मी तो व्हिडिओ कर. पण जो तो सर तो हिंदीचा आहे तो पण रेकॉर्डेड भेटू शकेल ना मला, हो ते पण मिळेल, काहीच हरकत नाही, दोन्ही देऊ तुम्हाला आम्ही, काहीच प्रॉब्लेम कारण नाही. की माझं हा मला हिंदी मध्ये पण म्हणजे जमतंय पूर्ण. आणि मी तेच विचारत, तर सर मी आता 8,000 तर पूर्ण पे करू नाही शकत, तर मी आता सध्या 4,000 केले येस आणि 4,000 एक 4-5 दिवसानंतर केले तर चालतील ना सर चालेल आपल्याला? चालेल चालेल. 4,000 मध्ये तुम्हाला ही ऑफर मिळून जाईल आणि बाकीचे 4,000 भरल्यानंतर कोर्स मिळून जाईल. ठीक आहे सर, चला काही थँक्यू अडचण नाही सर. थँक्यू सर. ओके सो अमित सर थँक्यू फॉर द पेमेंट. पवार सर थँक्यू फॉर द पेमेंट. निहारिका मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. पौर्णिमा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. परिणीता मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. आशा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. अश्विनी मॅडम तुम्ही म्यूट अनम्यूट केलं तर परत म्यूट केलं, तुम्हाला काही प्रश्न असेल तर प्लीज बोला. हाँ सर मी नमस्कार. नमस्कार बोला मॅम.
हा मला म्हणजे याचं काहीच नॉलेज नाही. मी आज पहिल्यांदाच म्हणजे माझ्या बहिणीने सजेस्ट केलं होतं म्हणून मी हा पहिल्यांदाच म्हणजे ह्या याला व्हिडिओ याला ओके ऍक्सेप्ट केलं आणि ओके झाली. ओके तर ते मला याचं अजिबात नॉलेज नाही आहे. ओके स्टॉक मार्केट काय असते असं ऐकलं तुमचं, चांगलं पण वाटलं मला. पण तेच म्हणजे मनात भीती की जमेल की नाही जमेल. तुमच्या ज्या मैत्रिणींनी हे सांगितलं, मैत्रिणीच बोलले ना, त्यांनीच सांगितलं ना तुम्हाला हे करायला सेशन? सांगितलं मला. हो, तर त्यांना नॉलेज होतं का पहिल्यापासून? हाँ तिला नॉलेज होतं अच्छा, ओके. म्हणजे ती म्हणजे बरेच वर्ष करते आहे वगैरे. तर ती मला अशी मदत म्हणत राहायची की ताई स्टॉक मार्केट बघ, क्लासेस लाव वगैरे. पण मला इंटरेस्टच नव्हता. पण मग मी ते सर्च करता करता मला तुमचं ते फेसबुक वर दिसलं. त्याच्या थ्रू मी माझा ते नंबर वगैरे टाकला. त्याच्या थ्रू मी आता ते तुमचं जॉईन केलं. ओके तुमचं बेसिकली प्रश्न हा आहे की तुम्हाला नॉलेज नाही आहे पण तुम्हाला येईल काय, हेच विचारताय ना? हाँ ओके, माझं डिमॅट वगैरे काहीच नाही आहे. तर त्याची गरज पण नाही आहे. तुम्हाला आम्ही सांगू की डिमॅट अकाउंट कोणता, कसा, कधी ओपन करायचं असतो, काय करायचं असतो, सगळी हेल्प करू आम्ही तुम्हाला. त्याच्यामध्ये टेन्शन नाही आहे काही. तुमची इच्छा आहे का? हो माझी इच्छा आहे. मग बाकीची काहीच गरज नाही मॅडम, तुम्हाला बॅकग्राऊंडची गरजच नाही आहे. आजचं सेमिनार पण तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी कळालं असेल, काहीच बॅकग्राऊंड नसताना. कारण की याला बॅकग्राऊंडची नाही, इच्छेची गरज असते. तर हाँ. ती असेल तर टेन्शन नाही आहे मॅडम. हो आणि हे पेमेंट करायचं म्हणजे ऍक्च्युअली काय माझं मी ऑनलाईन टोटल सगळं बंद आहे. तर मिस्टर उद्याला राहतील तर ते उद्याला पेमेंट म्हणजे करायला लावेल मी त्यांना. तर तेव्हा मग फी चेंज झालेली राहील का तुमची? हो, फीस चेंज होऊन गेलेली असते. तर तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही एकदा खाली दिलेले नंबर आहेत, बघा 3 नंबर दिले, त्याच्यात कुठल्याही नंबरला कॉल करून त्यांना सांगा, ते तुम्हाला हेल्प करतील की कशी तुम्ही ही फीज सिक्युअर करून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला पेमेंट नंतर केलं तरी वाढलेली नसेल. ओके, थँक्यू आणि मॅडम. तुमचे ऑफलाईन क्लास नाही आहेत का सर? ऑफलाईन कशाला पाहिजेत मॅडम? ऑफलाईन आपण किती दिवस भेटणार आहे, किती बरोबर वेळा आहे. पण भेटणार आहे, आणि तुम्हाला त्याची शूटिंग मी देऊ शकत नाही, त्याची रेकॉर्डिंग देऊ शकत नाही. तुम्ही किती वेळा मला, मी अवेलेबल असणार आहे, तुम्ही अवेलेबल असणार आहे, लाईफ टाईम नाही करू शकत ना आपण. काहीही प्रॉब्लेम असला तर तो सॉल्व होईल ना तुमच्या म्हणजे. 100% तुमच्या मैत्रिणीला एकदा विचारून बघा की एकदा तरी त्यांचा फोन कधी मिस झालाय का. ठीक आहे, ओके थँक्यू मॅडम, ठीक आहे ना. धन्यवाद सर. वेलकम. ओके, बरेच लोक प्रश्न विचारणारे आहेत. तुम्हाला जर माझ्याशी बोलता नाही आलं तर दिलेल नंबरवरती कॉल करा, ते तुम्हाला हेल्प करतील. स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. ओके, परिणीता मॅम थँक्यू फॉर द पेमेंट, आशा मॅडम थँक्यू, धनंजय सर थँक्यू फॉर द पेमेंट, ज्ञानेश्वर ज्ञानदेव सर थँक्यू फॉर द पेमेंट, सीमा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट, यश चैत्राली मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय, प्लीज अनम्यूट करून बोला काय प्रश्न आहे. चॅट बॉक्स मध्ये बरेच सर प्रश्न येतात. येस येस मॅडम बोला. सर ऐका ना, मी ऍक्च्युली अपस्टॉक मध्ये ट्रेडिंग करते, म्हणजे करत होते. पण आता सध्या माझा पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी नाही करत आहे. तर मला अपस्टॉक मध्ये प्रत्येक शेअर घेताना सर चार्जेस लागतात, म्हणजे 40 रुपीज किंवा 80 रुपीज, ओके 40 ते 60 रुपीज चार्जेस घेतात अपस्टॉक वाले. तर ओके आपलं तसं आहे का काही? मॅडम, आपण पैसे घेत नाही, ब्रोकर सगळेच पैसे घेतात. तर कोणता म्हणजे ब्रोकर घ्यायला पाहिजे ज्याच्यात आपल्याला सर्व्हिस चांगली मिळेल आणि चार्जेस कमी असतील, असा ब्रोकर हो कोणता, कसा असतो तो, कसा निवडावा, कसं सगळं शिकवतो आपण, आणि कसं स्विच ओके. करायचं, काय करायचं, सगळं आम्ही तुम्हाला नॉलेज देऊ, त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि लाईव्ह ट्रेडिंग तुम्ही सर शिकवणार का आम्हाला? म्हणजे आम्ही लाईव्ह पैसे हो लावणार. हो दर आठवड्याला 2 वेळा लाईव्ह सेशन होतात, लाईव्ह मार्केट सेशन आठवड्यातून 2 वेळा होतात, लाईफ टाइम ओके साठी. येस, तुम्ही ते अटेंड ओके करू सर. शकता. सर ऐका ना, मी नेक्स्ट मंथ मध्ये केलं तर चालेल का? कारण मला मी आता पैसे म्हणजे आता कसं बेक करू असं तोच प्रश्न ही पडला मला. ही ऑफर पाहिजे असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील, नाही तर पुढच्या महिन्यात फीज वाढलेली असेल किंवा उद्यापासून फीज वाढलेली असेल, सिंपल आहे. ही ऑफर मग मी पाहिजे उद्या असेल तर आजच्या तारखेला आहे. मी फोन करून सांगू तुम्हाला. खाली दिलेल्या नंबरला आज फोन केला तर ते तुम्हाला सांगतील की कसं तुम्ही हे सेव्ह करून ठेवू शकता तुमची जागा. ओके ओके, सर थँक्यू चालेल मॅडम, ना सर. चालेल, थँक यू सर. वेलकम. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी शिकवतो, बरेच प्रश्न आहेत, मी सगळ्यांचे प्रश्न घेतो, काही महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला ती सांगून देतो आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे अजून जाऊ. तर तुम्हाला आत्ता जस्ट मी तुम्हाला हे दाखवलं, लेट्स कन्सिडर की आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती खरंच तुम्हाला खूप कामात येणार आहे, बघा का, लक्ष देऊन ऐका. आपल्याला आहे ना एखादी गाडी जर आवडली, सपोज आपली इच्छा आहे की माझी फॉर्च्युनर असायला पाहिजे किंवा मला ती गाडी खूप आवडते असं जर असेल तर तुम्हाला रस्त्यावरती सगळीकडे जास्तीत जास्त फॉर्च्युनर दिसायला लागतील. होतं असं की तुमची आवडीची गाडी तुम्ही जर ठरवली किंवा ज्या गोष्टी तुम्ही ठरवता त्या गोष्टी असे बस तसे सॉरी तसे कार्स दिसायला लागतात आपल्याला रस्त्यावरती सगळ्यात जास्त,
फॉर्च्युनर आवडीची असेल किंवा तुम्हाला सियाज पाहिजे असेल किंवा मर्सिडीज असेल, तर कुठलीही गाडी तुम्हाला जी पाहिजे ती दिसायला लागते. का माहितीये? कारण की तुम्ही हळूहळू त्याच्यावरती फोकस करायला लागतं. ओके, म्हणजे रस्त्यावरती तुम्हाला ती दिसायला लागेल, सोशल मीडियामध्ये तुम्ही स्क्रोल करताना इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती दिसायला लागेल, तुम्ही टीव्ही बघताय त्याची जाहिरात येईल, तुम्ही मोबाईलमध्ये बघताय ते सगळीकडे दिसायला लागेल, ऑटोमॅटिकली दिसायला लागते. हे का माहितीये का? कारण की तुम्ही त्याच्यावरती फोकस करायला लागले. आज तुम्ही या सेमिनारला का आलेला आहात माहितीये का? कारण की तुमचा फोकस कुठे ना कुठेतरी पैसे कमवण्यावरती, एक्स्ट्रा इन्कम वरती, एक्स्ट्रा इन्कम सोर्सेस वाढवण्यावरती झालेला असेल की बाबा मला आता पैसे कमवणं गरजेचे आहेत, एक्स्ट्राचे पैसे कमवणं गरजेचे आहेत, जास्त पैसे कमवणं गरजेचं आहे, कारण की आहेत त्या इन्कम मध्ये माझं काही होऊ शकत नाही दिसतंय. आपण सगळ्यांनी मिळून घरातल्यांनी पैसे कमवणं गरजेचं आहे, कुठे ना कुठेतरी फोकस आला असेल, कुठेतरी विषय झाला असेल मित्रांबरोबर किंवा घरातल्यांबरोबर. म्हणून तुम्हाला कुठे ना कुठेतरी फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती माझा व्हिडिओ दिसला असेल, माझी जाहिरात दिसली असेल, आणि तुम्हाला असं वाटलं असेल की अरे चला या माणसाच्या सेमिनारला जाऊ बघू, खरंच एक जे बोलतोय चांगलं वाटतंय किंवा माझ्या मित्रांनी सांगितलेलं पटण्यासारखं आहे, चला जाऊन आपण बघू, आणि तुम्ही ह्या सेमिनारला आलात आणि ह्या कारणाने आपली भेट झाली. आणि इथं मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की आपण इथं आलोय कारण की पैसे कमावण्याचा चान्स इथं आहे, म्हणून आपण भेटलो विनाकारण. फक्त तुम्हीच लोक या सेमिनारला का आले? तसं बघायला गेलं तर लाखो लोक या सेमिनारला अटेंड करू शकतात महाराष्ट्रामधले, पण सगळे आलेले नाहीत. का सगळे आलेले नाही? कारण की सगळे फोकस करत नाहीत, फोकस करतायत प्रॉब्लेम वरती. मला त्रास आहे, मला प्रॉब्लेम आहे, माझं हेच आहे, आमचं तेच आहे, हे बोलत बसतात लोक. पैसे कमवण्यावरती फोकस करत नाही. तुम्ही फोकस केलात, मी फोकस केलं की मला लोकांच्या आयुष्यात बदल घडवायचा, म्हणून आपण आज एकत्र इथे आलेलात. सो त्याची संधी खरंच घ्या, आणि तुम्ही फीज भरलात तर खरंच ह्याच्यातून फायदा होईल. जास्ती जास्त काय होणार आहे, मी 8,000 रुपये घेऊन पळून जाईल, ह्याच्या पलीकडे तर काय होणार नाही. आणि ते 8,000 रुपये पळून घेऊन गेल्याने तुमचे वांदे होणार नाहीत किंवा माझे मोठे महल होणार नाहीत. सो एकदा बघूया करून, विश्वास ठेवून. ओके, राजश्री मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय. राजश्री मॅम तुम्हाला अनम्यूट केलं, पण तुम्ही तुमचं माईक काढून टाकलं कदाचित. तुम्ही बघा, मला तुम्हाला आता परत अनम्यूट करता येत नाहीये. ओके, नेक्स्ट मी स्वाती मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला काय प्रश्न असेल तर प्लीज. स्वाती मॅम, नांदेव सर थँक्यू फॉर द पेमेंट, सीमा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट, प्रदीप सर थँक्यू फॉर द पेमेंट, राजेश सर थँक्यू, निखिल सर थँक्यू फॉर द पेमेंट, शिल्पा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. स्वाती मॅम प्लीज अनम्यूट करा. प्रदीप सर तुम्हाला अनम्यूट केलंय, नोटिफिकेशन येतं तुम्हाला मी अनम्यूट केल्यानंतर, ते अनम्यूट बटन दाबल्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलू शकाल. येस प्रदीप सर नमस्कार. नमस्ते सर नमस्कार. नमस्कार, बोला सर. सर ह्या 8,000 जे आता मी भरलेलं आहे ह्या कोर्स मध्ये तुम्ही काय काय मला देताय? तुम्हाला सर आम्ही बेसिक पासून सगळं शेअर मार्केट शिकवतोय, ट्रेडिंग असेल, इंट्राडे, डिलिव्हरी, इक्विटी असेल, फ्युचर्स असेल, निफ्टी बँक निफ्टी मध्ये बेसिक ऑप्शन असतील, कमोडिटी ट्रेडिंग असेल, आयपीओ असेल, शॉर्ट टर्म इन्कम, शॉर्ट टर्म ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. ओके, म्हणजे ह्या सर्वच स्टडी मटेरियल पूर्ण तुम्ही मला देताय? येस येस. ओके ठीक आहे सर, थँक्यू सर. ओके स्वाती मॅम परत अनम्यूट केलंय, उमेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. उमेश सर प्लीज अनम्यूट करा. माधुरी मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय. येस उमेश बोला. हॅलो सर. येस सर. सर मला हे विचारायचं होतं की याच्यामध्ये मग जसं आम्ही दोघं आहोत पती पत्नी, तर मग हे मी जे भरले समजा पैसे, तर मग ते आम्हा दोघांनाही नॉलेज मिळेल का? हो, तुम्ही एक हे माझ्यासाठी असेल फक्त. जसं की आता तुम्ही तुमच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही स्क्रीनशॉट आम्हाला पाठवले की तुम्हाला आम्ही कोर्स देऊ, मग तुम्ही तुमच्या वाईफला तुम्ही पाठवू शकता. अच्छा, तुमचे व्हिडिओ असणार जसे? येस, व्हिडिओ असतील, त्याचे लिंक्स असतात, ते तुम्ही फॉरवर्ड करू शकता मॅडमना. आणि जेव्हा आमचे लाईव्ह सेशन्स वगैरे असतील किंवा दुसरे सेशन जे असतात त्याची तुम्हाला माहिती मिळते तुमच्या मोबाईलवरती, ती माहिती मिळाली की ती तुम्हाला अर्धा तास आधी, एक तास आधी किंवा एक दिवस आधी माहिती मिळते, ती तुम्ही फॉरवर्ड करून ठेवू शकता तुमच्या वाईफना, म्हणजे ते पण अटेंड करू शकतील. ओके ओके सर. ओके थँक्यू सर. जी सर. येस निखिल सर थँक्यू फॉर द पेमेंट, शिल्पा मॅडम थँक्यू. स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका, कारण की स्क्रीनशॉट नाही आले तर तुमची माहिती येणार नाही माझ्यापर्यंत. येस माधुरी मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय, स्वाती मॅडम, माधुरी मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय, प्लीज अनम्यूट करून बोला काय प्रश्न असेल तर. सुशील सर तुम्हाला अनम्यूट केलंय, सुशील कुमार सर. येस सर हा सर, बोला सर.
माझा आवाज ऐकू येतोय सर? यस सर, यस सर. सर आम्हाला बेसिक पासून काहीच येत नाहीये, आम्ही अगदी झिरो लेवलवर आहोत. ओके, तो शिकू ना. डीमॅट, हा डीमॅट अकाउंट ओपन करण्यापासून यस ट्रेडिंग करेपर्यंत आम्हाला यस काही याच्याबद्दल माहिती नाही. यस यस डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, डीमॅट अकाउंट मध्ये युजर आयडी पासवर्ड कसं टाकायचं, तिथून सुरुवात करतो सर आपण शिकवायचं. आणि याची माहिती मिळत का कोणत्या कंपनी प्रॉफिट देऊ शकतात? 100% तेच तेच तर सगळ्यात महत्वाचं आहे, ते तुम्हाला आम्ही शिकूच नाही या कोर्स मध्ये. ओके सर, ओके, थँक यू सो मच. वेलकम सर. ओके, नेक्स्ट कनीलाल सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. कनीलाल सर प्लीज बोला. चित्रा मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. स्वाती मॅम, माधुरी मॅम, हॅलो यस हॅलो, कनीलाल सर बोला. गुड नाईट सर. हॅलो, गुड इव्हनिंग चित्रा मॅम, 1 मिनिट द्या फक्त, 1च मिनिट द्या. यस सर हा सर, बोला. माझ्या मनामध्ये होतं की आपल्याला शेअर मार्केट विषय ज्ञान मिळावं म्हणून, नाही का? कारण जोपर्यंत आपल्याला बेसिक नॉलेज येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही, बरोबर आहे? बरोबर. त्याच्यासाठी मी याच्यासाठी सर्च करतच होतो की आपल्याला नॉलेज मिळावं म्हणून, नाही का? हा तर त्याच्यामुळं आज म्हणजे ग्रुपला अटॅच झालेलोच होतो आधी, ऑलरेडी ओके आठ ओके 10 दिवस झाले. आणि आज बाय द वे फ्री असल्यामुळे, नाही का, लिंक पण आली आणि तुमचा सेमिनार अटेंड केला, आणि त्याच्यामुळे मी ते फीस पे करणारच आहे. ओके पण थोडं तर पैशाचा प्रॉब्लेम येईल, 50% आज कॅश करेन ओके. याच्यावरती. आणि उद्या 2-4 दिवसांनी केलं तरी चालेल ना सर? हो सर, काहीच हरकत नाही. तुम्ही आज 4,000 भरताय म्हणजे ही फीस तुम्हाला, तुमची सीट बुक होते, बाकीची तुम्ही 4,000 भरले की तुम्हाला कोर्स मिळून जाईल लगेच. ओके सर. पण सर जेव्हा केव्हा म्हणजे मला प्रॉब्लेम भेडसावतील तर त्यावेळेस म्हणजे मी फोन केल्यानंतर फोन तर फोन तर अटेंड कराल ना सर? कायम अवेलेबल असतो सर आपला, एक फोन नाही, आपले तुम्हाला आम्ही कमीत कमी 7-8 नंबर देऊ ज्यांच्यावरती तुम्ही कॉल करून आमची मदत घेऊ शकता. आम्ही एवढे सगळे पूर्ण सगळे नंबर तुम्हाला मिळतील, माझा नंबर सुद्धा मिळेल तुम्हाला, सगळेकडून रिस्पॉन्स येईल. सपोज एखादा फोन बिझी लागला, तुम्ही दुसरा लावू शकता. एखादा कॉल उचलला नाही तर तुम्हाला कॉल बॅक येतो, काहीच टेन्शन घेऊ नका, आपण हे करतोय ऑलरेडी. तुम्ही कुठले आहात सर, मी सर गावात ना? चंद्रपूर, चंद्रपूर मध्ये आहे, तुम्हाला चंद्रपूरचा चिमूर तुम्हाला पाहिजे तालुका तर आहे. चंद्र चंद्रपूरचे पण आपले पार्टिसिपंट आहेत पाहिजे तर. तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन कराल, स्क्रीनशॉट पाठवाल ना, तुम्हाला चंद्रपूरच्या माणसाशी बोलायचं असेल तर त्यांच्याशी पण बोलून बघू शकता खरंच आम्ही हेल्प करतो का नाही. ओके, मला ट्रस्ट आहे म्हणून सर सर आज काय हरकत नाही सर. सेमिनार अटेंड केला आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कसं आहे सर की माझी सॅलरी आहे कमी, ओके त्याच्या कारणामुळे कसं आहे की घरामध्ये एकटाच कमावणार आहे, ओके त्याच्यामुळे साइड बिझनेस आपल्याला करायचाच आहे. यस यस सर, आम्ही आहोत, डोंट वरी. ओके सर, मी थँक यू करून सर. राहिलो आहे सर आता. यस यस सर, यस सर, थँक यू सो मच सर. ओके यस, स्वाती मॅडम तुम्हाला परत अनम्यूट केलंय, बोला. तुम्ही अनम्यूट झालेला होतात पण मी सरांशी बोलत होतो म्हणून मी. हां बोला सर. हॅलो सर. यस सर बोला. हा, स्वातीचा मिस्टर बोलतोय. यस सर बोला ना. हा सर, ते ऍक्च्युली हे करत होतो इंट्राडे मध्ये ऑप्शनल ट्रेडिंग, हा, पण लॉंग टर्म साठी मी अशी काय होल्डिंग केलेली नाही, तर त्याच्याविषयी मला नॉलेज नाही एवढं, तर मी इंट्राडेज फक्त जास्त करत असतो. आम्ही शिकू ना सर तुम्हाला. हा, आणि मिसेसला पण इंटरेस्ट आहे की आता ती बघत असते की प्रॉफिट लॉस वगैरे होतं, दोन्ही चालू असतं. ओके, ठीक आहे, ते कसं आहे आपल्याला प्रॉफिट मिळतो पण कसं आहे आपल्याला लॉस पण मिनिमाइज करायचे सर. यस, हा 8 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या बरोबर बसून ते ट्रेडिंग करू शकतील सर, जर प्रॉपर आमचा कोर्स केला तर. हा 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 नक्की. चालेल सर. यस सर, थँक्यू सो मच सर. यस चित्रा मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो, बोला मॅडम. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅम. हा नाही, माझा तोच प्रश्न होता की पेमेंट आज कधीपर्यंत करू शकतो आपण किंवा उद्या सेमिनार दिवस. होईपर्यंत, सेमिनारला आता संपायला अजून 10-1 मिनिटं आहेत, तसं म्हणायला हरकत नाही. अच्छा, हा, म्हणजे नाही तर तुम्ही सेमिनार कॉल करा, होईपर्यंत. नाही तर तुम्ही ओके, कॉल करा दिलेल्या नंबरवरती, ते तुम्हाला हेल्प करतील. कॉल केला मी पण बिझी येत होता. ठीक आहे, मग तुम्ही बाकीचे नंबर कुठला तरी ट्राय करा, नाही तर कॉल बॅक तुम्हाला येऊन जाईल, डोंट वरी. ओके, ठीक आहे. यस सेमिनार तुमचा खूप छान होता आणि माझे बरेच प्रश्नांची माझी उत्तरं मिळाली आहेत मला. थँक्यू सो मॅम.
थँक्यू थँक्यू थँक्यू. वेलकम. येस प्रकाश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. निखिल सर थँक्यू फॉर द पेमेंट. शिल्पा मॅडम थँक्यू. नेहा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. मनिका मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. अमृता मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. तुम्ही मोबाईलवरती स्क्रीनशॉट पाठवा. येस प्रकाश सर बोला. हॅलो सर, येस सर. हा येतोय आवाज? येस सर बोला ना. हा इंट्राडे करीत होतो अगोदर. इंट्राडे काय? सॉरी. इंट्राडे करीत होतो 6 महिन्यापासून. ओके तेवढं काही मला तसंच रिझल्ट नाही. ओके. आणि पेमेंट केलेलं आहे 4,000 पण ते व्हॉट्सअपला ओपन नाही होत तुमचा नंबर तो. हा नंबर सर, हा नंबर तुम्हाला व्हॉट्सअप वरती पाठवायचा आहे. याच्यावरती हा तो व्हॉट्सअपला नाही ओपन होत. होत नाही. ओके कारण की ते चालू पेमेंट केलं आहे पण तो. बर, तुम्हाला व्हॉट्सअप नाही होत आजच्या का? आजच्या सेमिनारची माहिती कुठून आली त्या नंबरवरती पाठवलं तरी चालेल. ठीक आहे. हाँ चालेल चालेल. ओके ओके ओके. सर ठीक आहे सर. थँक्यू सो मच. जर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवता येत नसेल, प्रॉब्लेम काही झाला असेल व्हॉट्सअपवरती, तर तुम्ही टेलिग्रामवरती पाठवायला हरकत नाही. टेलिग्राम एक मेसेंजर आहे, त्याच्यावरती पाठवा, त्याच्यात प्रॉब्लेम नसेल. आणि जर तरी तुम्हाला मेसेज पाठवता येत नसेल, असं काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करून सांगा त्यांना. ओके भूषण सर तुम्हाला अनम्यूट केलंय. भूषण सर. येस सर बोला. थँक्यू फोन केला आहे वेलकम सर. थँक्यू तुमचा आणि टीमचा धन्यवाद. मी थँक्यू हा सर. कोर्स केलेला आहे ओके मार्च मध्ये. आपला जो कोर्स झाला ओके त्याच्यात मी हा कोर्स ऑलरेडी केलेला आहे. ओके आज सेमिनारची लिंक आली पण मुद्दामून मी हा सेमिनार परत अटेंड केला कारण आत्मविश्वास वाढतो ओके तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा. येस आणि थँक्यू. नवीन जेव्हा नवीन पार्टिसिपंट आहेत त्यांना पण कळावं की मी शून्यातून आता जवळजवळ 70-80% स्वतः करू शकतो. व्हेरी गुड. इंट्राडे म्हणा किंवा ऑप्शन ट्रेडिंग म्हणा मी स्वतः करतोय. आणि ओके हे नवीन यांना कळावं, नवीन आता जे आहेत तुमच्या त्यांना येस कळावं म्हणून येस हँड रेस केलेला आहे. थँक्यू थँक्यू सो मच भूषण तुमचा सर. सपोर्ट भरपूर आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही निवित सर, प्रतीक सर यांना कधीही फोन केला ते कधीही फोन अटेंड करतात किंवा कॉल बॅक करतात. प्रत्येक म्हणजे प्रत्येक वेळी जो कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करत आहेत. थँक्यू सो हे मच. आपले पार्टिसिपेंटला कळावं म्हणून मी मुद्दाम हँड रेज केलेला आहे. परत एकदा तुमचे धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच सर. असा सपोर्ट आम्हाला द्यावा. नक्की नक्की सर नक्की. ह्या थँक्यू. टाइम्स कायम स्वरूपी असणार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके ग्रेट. तुम्हाला इथले ओके इथं सर. लगेच थँक्यू. वेलकम सर. इथलं इथं कळून पण गेलं की खरंच असं असतं. येस निलेश सर तुम्हाला अनम्यूट केलं. निलेश चाफेकर सर. येस मुक्ता मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. सागर सर थँक्यू फॉर द पेमेंट. कादंबरी मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. निलेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्ञानदेव सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं त्यांच्यासाठी महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. 1-2 मिनिटं द्या. ओके हे तो जोपर्यंत अनम्यूट करतात. ओके ज्ञानदेव सर. येस ज्ञानदेव सरांशी हाँ बोलल्यानंतर सर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगतो. येस सर बोला नमस्कार. काय प्रश्न आहे. ओ हॅलो नमस्कार साहेब. नमस्कार बोला सर. आपलं जे ऍप वगैरे आहे आता तुम्ही याच्यामध्ये सांगितलं होतं तर तो डाउनलोड करण्याची काय सिस्टम वगैरे काय तुम्ही तुम्ही ओटीपी देणार आहात? अँड्रॉइड मध्ये किंवा जे काही तुमचा ऍपल फोन असेल त्याच्यामध्ये डाउनलोड करू शकता. त्याच्या ओटीपीचा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही दिलेल्या खाली दिलेल्या नंबरला कॉल करा. ते हेल्प करतील तुम्हाला. अच्छा ओके. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच वेलकम सर. सर नमस्कार. येस सर बोला सर. साफेकर बोलतो. बोलू. येस येस निलेश सर बोला ना. आवाज येतोय हा तुमचा साईज प्रभू सर, मला असं विचारायचं आहे का मी आतापर्यंत बरेच म्हणजे पाहिले असे तुमचे 2-2, 3-3 तासाचे काय ओपनिंग सेरेमनीचे कार्यक्रम असतात त्यामध्ये बरेच काय काय लोक शिकवतात ओके. पण आपण शिकवलं थोडं वेगळं वाटतं. पण मला एक विचार का आपण काही इंडिकेटर देणार का याकरता? नाही सर इंडिकेटरची गरजच पडणार नाही आपल्याला. त्याच्यापेक्षा महत्वाच्या आणि ऍडव्हान्स गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकतोय. इंडिकेटर युट्यूबवरती फ्री मध्ये मिळून जातील. आणि महत्वाचं म्हणजे इंडिकेटर बद्दल सांगायचं असेल, इंडिकेटर एकतर लॅगिंग किंवा लिडिंग असतात, म्हणजे झाल्यानंतर सांगणारे किंवा होऊ शकतात असं सांगणारे, ते नंतर चेंज पण होतात. सो त्यांचा बरोबर. भरोसा तेवढा नाहीये आणि त्याची गरज पण नाही. जर तुम्हाला कुठं वाटलं की गरजेचं आहे तर युट्यूबवरती फ्री अवेलेबल आहेत. त्याच्यातून कुठेही शिकून आपण ते करू शकतो. ते काही एवढं एखादा शेअर अप जाणार आहे किंवा डाऊन जाणार आहे हे आपल्याला आधी कसं समजेल? म्हणजे हे तुम्हाला आम्ही आपण शिकवणार, ते अच्छा शिकवणार तुम्हाला. हा
त्याला इंडिकेटरची गरज नाही आहे, ते तुम्हाला आम्ही शिकवू. ते शिकवायचं म्हणजे काय, कुठल्या प्रकारामध्ये येईल त्याचं म्हणजे? त्याला टेक्निकल अनालिसिस म्हणतात सर. टेक्निकल अनालिसिस मध्ये तुम्ही ते शिकून सहज ओळखू शकता, म्हणजे एका दिवसाचं नाही तर एका आठवड्याचं, एका महिन्याचं पण तुम्ही सहज हे सगळ्या गोष्टी ओळखून करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आणखीन असं आहे का ह्या कोर्स व्यतिरिक्त अजून कुठले आपले ऍडव्हान्स कोर्स आहे का, किंवा हा घेतल्यानंतर पण तुम्हाला अजून हे केलं पाहिजे नाही नाही तसं असं काहीच तुमचं नाही, काही क्वेश्चन मार्क नाही राहणार नाही ना पुढे? नाही असं काहीच नाही, सध्या तर काहीच नाही. अच्छा, सध्या तर म्हणजे समजलं नाही मला, म्हणजे माझ्या फ्युचर करताच मध्ये, नाही का सगळ्यांकरता? फ्युचर मध्ये ऑप्शन रिलेटेड काही महत्वाचे असे काही गोष्टी आहेत जे ह्या सगळ्या कोर्स मध्ये आपण ऍड करू शकत नाही, कारण की लोक पैसे कमवण्याच्या ऐवजी एका लेवलला पोहोचायच्या ऐवजी त्यांना डायरेक्ट ट्रेडर बनायचं असतं. तर डायरेक्ट ट्रेडर बनण्यासाठी ह्या लेवलवरून गेलं तरच ट्रेडर बनू शकतो. डायरेक्ट ट्रेडर बनणारे लोक जवळजवळ 95% लोक लॉसेस मध्ये जातात. म्हणून आपण बरोबर, ऍडव्हान्स लेवलचे स्ट्रॅटेजीज आहेत ऑप्शनचे, ते आपण याच्यामध्ये देत नाही. त्याचा उद्या जर कोर्स तयार झाला तर, अजून काहीच नाही आहे त्याचं, जर झाला तर तो असेल. आणि तो आला तरी असं नाही की कंपल्सरी तुम्हाला करणं गरजेचं आहे. जर ह्याचा फायदा झाला, जर आम्ही तुमच्याप्रमाणे कामाचे असेल तर तुम्ही पुढचा तो डिसिजन घेऊ शकता, जर तुम्हाला फुल टाइम ट्रेडर बनायचं असेल तर. आणि याचा उच्चार काय, फिनांथ्रोपिस्ट काय? यस, फिनांथ्रोपिस्ट त्याचा काय अर्थ होतो मी कोर्स मध्ये सांगेन. अच्छा ओके, बरं थँक्यू. आपण काय आहे त्यामध्ये, फिनान्थ्रोपिस्ट मध्ये आपण काय आहे, आपण होणार मी का? डायरेक्टर आहे, फाउंडर डायरेक्टर आहे कंपनीचा. अच्छा, यस, आपलं काय एज्युकेशन आहे? माझं जास्त शिक्षण नाही आहे सर, माझं बीकॉम झालेलं आहे, पण बाकीचं शिक्षण खूप सारं आहे. म्हणजे म्हणजे मी सर्टिफिकेशन बरेच केलेले आहेत, मी ॲडवायझरी लेवल कशी असते, कसं ट्रेडिंग केली जाते, त्याचे कोर्सेस केलेले आहेत, त्याचे पुस्तकं वाचलेले आहेत, त्याचे सर्टिफिकेशनचे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मी अप्रूव्ड, म्हणजे लिगली मी हे सगळं शिकवू शकतो, ते सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. ओके क्षेत्राचा ठीक अभ्यास आहे. आणि जास्त आहे, क्षेत्राचा अभ्यास हां, जास्त आहे, बट डिग्रीज नाही आहेत ऍक्च्युअली जास्त. नो प्रॉब्लेम, डिग्री महत्वाचं नाही, अनुभव फार महत्वाचा आहे, यस, ते आहे. आणि तो आम्हाला उपयोगी पडावा हीच इच्छा, दुसरं काय? 100% सर, तुम्ही प्रेमात पडाल, नुसते उपयोगी पडणार नाही तुमच्या. बात आहे, यस कारण सर. आमच्या वाड्यावर कोर्स केला होता, तुम्ही नाव ऐकून आहे, मला अच्छा वाटते लाला म्हणून, नवीन लाला म्हणून आहे त्याचं नाव, ओके, नाई मला नाही माहित. सर तो फोन लावत होतो हाँ म्हणून हाँ मला हाँ कॉलेज नवीन केला लारा, काय. अच्छा त्यांनी कोर्स आमचा केला. यस यस, आमचे पार्टिसिपंट आहेत. यस माहित आहे ना मला. बरोबर ना, यो हो, 100% असं माझी त्यांची चांगली ओळख आहे, तू नाशिकचीच आहेत. माझा सप्लायर आहे ओके, म्हणून विचारलं. यस 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 अरे सर, मग उद्या पेमेंट केलं तर चालेल ना, सर, तुम्ही कॉल करून त्याच्याशी थोडं डिस्कस करतो. तुमची ही सीट बुक करून घेणे कॉल करून, नाही तर तुम्हाला ही फीज उद्या अवेलेबल नसणार आहे, आजच अवेलेबल आहे. त्यांनी पण एवढ्या पैशातून केलाय सर कोर्स. तुम्ही हो हो मग आमची फीज चेंज नाही झालेली, हाँ, ही ऑफर आजच्या दिवशी जर घेतली नाही तर ती चेंज होते. म्हणजे समजलं नाही मला. ही ऑफरची लिमिटेड ऑफर असते. जसं बघा तुम्ही डिस्काउंट लागतं, जसं मॉन्सून डिस्काउंट लागतो, तर मॉन्सूनचा डिस्काउंट मॉन्सून मध्येच लागतो. तर असा हा डिस्काउंट आजच्या दिवशी लागला असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही घेतला तर तीच वस्तू 8,000 मध्ये मिळेल, जी 28,000 ची आहे. नंतर तुम्ही आला तर ती 28,000 ची होऊन जाते सेम वस्तू. म्हणून मला थोडंसं त्याच्याशी बोलावं असं वाटतंय म्हणून म्हटलं मग उद्या करूया पेमेंट. काहीच ओके हरकत नाही, चालेल, तुम्ही कॉल करून घ्या, आधी सीट बुक करा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता सर. खूप मोठा डिसिजन नाही आहे. हा बरोबर, आय नो दॅट, बरोबर, ठीक आहे, होय, थँक्यू सर, थँक्यू. वेलकम सर. ओके, मी महत्वाच्या गोष्टी सांगून देतो. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी एक गरजेची गोष्ट सांगतो. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवणं खूप गरजेचं आहे, मी बऱ्याच वेळा बोललो. तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कोर्स आजच्या आज मिळून जाईल, त्याचा सिलेबस क्लिअर मिळून जाईल, त्याच्याबरोबर तुम्हाला एक डॉक्युमेंट मिळेल, पीडीएफ फाईल मिळेल. ती पीडीएफ फाईल तुम्हाला कलर प्रिंटआउट घ्यायची, लक्षात ठेवा. तुम्ही सपोज घरातले तुम्ही 2 लोक 3 लोक कोर्स करणार असाल तर 2 ते 3 प्रिंटआउट तुमच्या प्रत्येक व्यक्तीचे एक प्रिंटआउट असायला पाहिजे, असे कलर प्रिंटआउट घ्या. लक्षात ठेवा की हा कोर्स तुम्ही मोठ्या पीसी वरती किंवा लॅपटॉप वरती करू शकता. जेवढं मोठं दिसेल तेवढं लवकर कळतं. तुम्ही मोबाईल वरती पण करू शकता, काही हरकत नाही, पण तुम्ही पीसी किंवा लॅपटॉप वरती करू शकला तर त्याच्यावरती करा, कारण की मोठं जेवढं दिसेल लवकर कळेल. आणि जर ज्यांना जमत नाही लॅपटॉप पीसी नाही तर मोबाईल वरती करायला हरकत नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही जर का लाईव्ह सेशनला येत असाल, लाईव्ह सेशन बॅचला किंवा कुठल्याही सेशनला तुम्ही येत असाल, तर तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं पाहिजे, कारण की इंटरनेट नसल्यामुळे बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम होतो. लक्षात ठेवा की तुम्ही ज्या लढाईवरती चाललेलं आहे, म्हणजे जंग जंग लढणे को जा रहे हो, तो हत्यार जोरदार चाहिए. म्हणजे तुम्ही हे ज्या क्षेत्रामध्ये काम करायचा प्रयत्न करताय, तर तिथं तुमचं इंटरनेट किंवा मोबाईल लॅपटॉप हे चांगलं पाहिजे, जे काय आहे ते चांगलं पाहिजे, कारण की पैसे येणार आहेत त्याच्यातून.
त्याच्यानंतर लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा केव्हा कोर्स करायला बसाल, सेशन करायला बसाल, तेव्हा बसण्याची जागा निवडून ठेवा जिथे तुम्हाला डिस्टर्बन्स जास्त नसेल, तुम्हाला त्रास नसणार आहे तिथं. टीव्ही बघता बघता, फोनवर बोलता बोलता, जेवण करता करता करणारे कोर्स नाही आहेत हे. आयुष्य बदलण्याची ताकद आहे याच्यामध्ये, तर तुम्ही प्रॉपर बसूनच करणे ते. आणि प्रत्येक सेशनच्या वेळेला डायरी पेन तुमच्या बरोबर असायला पाहिजे, कारण की महत्त्वाच्या काही गोष्टी आम्ही सांगतो ते लिहिणं गरजेचं असतं. सो हे करायला विसरू नका. येस, मी नेक्स्ट पुढचे प्रश्न घेतो. येस पल्लवी मॅडम बोला, तुम्हाला अनम्यूट केलंय. पल्लवी देशपांडे मॅम प्लीज अनम्यूट करून बोला. सागर सर थँक्यू फॉर द पेमेंट. कादंबरी मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. सुविज्ञा मॅम व्हेरी नाईस नेम, थँक्यू फॉर द पेमेंट. संध्या मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. प्रकाश सर थँक्यू फॉर द पेमेंट. अमृता मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. नितीन सर थँक्यू फॉर द पेमेंट. प्रकाश बेंद्रे सर थँक्यू फॉर द पेमेंट. योगेश यस पल्लवी मॅडम बोला. नमस्कार सर, मी पल्लवी नमस्कार देशपांडे बोलते आहे. बोला. सर, तुमचं मला सेमिनार तुमचं अटेंड केलं, मला खूप छान वाटलं अटेंड करून. थँक यू मी मॅम. खूप इंटरेस्टेड आहे, मी एक वर्किंग वुमन आहे. मला ओके टायमिंगचा इश्यू होता सर. मी एक मॉर्निंगला 7 ला जाते, ते डायरेक्ट 8, 8:30, 9 वाजेपर्यंत येते. मला ओके त्याच्यावरती सोल्युशन हवं होतं. सोल्युशन बघा, जेवढा वेळ तुमच्याकडे आहे, जेव्हा तुम्ही परत येता परत जाईपर्यंत तुमच्याकडे जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी ऍडजस्ट करावं लागेल. आणि का करावं लागेल, कारण तुम्हाला जर वाटतंय तुमचं इंटरेस्ट आहे आणि गरज आहे किंवा मला आत्ता काहीतरी नवीन टाकावं लागेल, कारण की तुम्ही जे काही करताय मॅडम सकाळ ते रात्रीपर्यंत जे काही काम करताय त्याच्यातून तुम्हाला एक सर्टन अमाऊंट येते आणि ती किती वाढू शकते त्याला लिमिट आहे. आणि तो पैसा जो एक्झॅक्टली कमवलेला आहे त्याला जर कुठं कामाला लावायचं ह्याचं शिक्षण तुम्ही घेतलं नाही आणि तुमची इन्कम वाढवण्याचं तुम्ही नॉलेज घेतलं नाही, तर तुम्ही असेच करत 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 एक दिवस रिटायरमेंट पर्यंत पोहोचाल आणि तुमच्या लक्षात येईल लेट हो गया, तर एक्झॅक्टली तुम्हाला वेळ काढावा लागेल. मला वेळ काढावा लागेल. मला माहिती पण एक प्रॉब्लेम असा आहे का, माझ्यावरती खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि त्या मी आता लगेच जॉब मध्ये ब्रेक करून ह्या नाही मी करू शकत, तर ब्रेक करायचंच बिकॉज नाही ना, आय एम अ संध्याकाळच्या सिंगल वेळेला मदर. तुम्हाला जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायचं आहे, ब्रेक काहीच करायचं नाही. तरी पण टायमिंगचा खूप इश्यू येईल आय थिंक सो, मला असं वाटतंय. मॅडम तुम्ही एक मी तास जरी काढू त्याच्या शकलात तरी ओके, एक तासामध्ये तुम्ही रोजचा एक तास देऊन तुम्ही 10-12 दिवसांमध्ये कोर्स संपवू शकता. दुसरा काय पर्याय, म्हणजे काय अपेक्षा काय तुमची मग? मला असं टायमिंग माझं शेड्यूल थोडस चेंज, म्हणजे 9 ते 8 ते 10 किंवा 9 ते 10 वगैरे असं असेल तर बरं तुम्ही वाटत होईल तुम्ही जेव्हा असं पाहिजे मला तेव्हा करू वाटत. शकता ना मॅडम, तुमच्याकडे कोर्स आहे, तुम्हाला जेव्हा चालू करायचं जेवढा वेळ बघायचं जेव्हा बघायचं तेव्हा बघू शकता. ओके ठीक हाँ आहे, चालेल सर. मी सीट सरांना सांगून सीट बुक करू शकते. आणि यस, मला मी म्हणजे तुमचं सेमिनार संपलं ना, मला एक पर्सनल तुमच्याशी बोलायचं होतं. तर काहीच आपण हरकत बोलूया नाही. आता तुमचं यस सांगा. यस, हा नंबर जो आहे इथे युपीआयचा नंबर जो दिसतो तुम्हाला वरती, बघा इथे 7066222889 हे इथं हाँ, माझा नंबर आहे. कोणता नंबर बोलले, लास्ट 4 डिजिट सांगाल प्लीज. हे बघा इथं युपीआयचा जो नंबर आहे जिथे तुम्हाला पेमेंट करायचं तो नंबर माझा आहे. ओके ठीक आहे चालेल. आपलं सेमिनार संपलं का मी तुम्हाला पर्सनल कॉल करते. ओके थँक्यू सो मच. वेलकम. यस योगेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय बोला. थोडं फास्ट फास्ट बोलला तर मी सगळ्यांशी बोलू शकेन. योगेश सर प्लीज अनम्यूट करा. यस बोला सर. सर तुमचा आवाज येत नाही, तुम्ही अनम्यूट झालेले आहेत योगेश सर. ओके तुमचा आवाज येईपर्यंत मी रामेश्वर सर तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही बोलू शकता. योगेश सर तुम्ही बघा तुमचा माइक हेडफोन वगैरे काय असेल ते त्याला प्रॉपर हे करण्याचा, आवाज येत नाही. रामेश्वर सर प्लीज अनम्यूट करा. नितीन सर थँक्यू फॉर द हेलो पेमेंट. हेलो यस 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 रामेश्वर सर बोला. हेलो. बोला सर. नमस्कार सर. नमस्कार. म्हटलं आता तुम्ही हे 15 दिवसाचा म्हणतात आणि परत तुम्ही असं म्हणता की तुमच्यावर 8 दिवसात तुम्ही कंप्लीट करू शकता, हे कसं सर? 2 तास, 2 ते 2.5 तास काढू शकलं तर 1 आठवड्यात कोर्स संपतो. 1 तास काढला बरं, तर डबल वेळ लागेल, सिंपल. पण आता तुम्ही जसं ऑनलाइन शिकवणार, आता जसं समजून मी आज एकच तास केला, म्हणजे 1 तास मी नाही केला, तर तो मग मी त्या प्रेरणा चुकणार आहे ना, मग तो कसा? नाही नाही सर, सर 2 प्रकार आहेत. एक लाईव्ह बॅचला तुम्ही आलात तर लाईव्हचं टायमिंग फिक्स आहे 7 ते 9, यस यस
ते तुम्ही चुकवलं, सपोज तुम्हाला करता नाही आलं तर रेकॉर्डिंग मिळते. रेकॉर्डिंग तुम्ही आत्ता कोर्स पैसे भरले की लगेच तुम्हाला आम्ही सगळे व्हिडिओ पाठवणार आहे, तुम्ही आजपासून सुरू करू शकता. एक तास जमते एक तास करा, दोन तास जमते दोन तास करा, दोन तास जमले तर एक आठवड्यात संपेल. असं 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 सर, तुम्ही आता एक कॅन्डल वगैरे सगळं त्या ज्या स्ट्रॅटेजिक आहे त्या टोटल शिकवणार त्याच्यात, राईट राईट, बेसिक पासून सगळ्या गोष्टी. अप्पर सर्किट त्या पद्धतीने कसं मार्केट आता वरती जाणार, या कंपनीचा येस शेअर्स, त्या सगळं ऑल. कारण येस का येस जर मी असे बरेचसे अनालिस्ट लावले होते, मी भास्कर अनालिस्ट लावला होता, पण काय होतं बऱ्याच वेळा असं झालेलं आहे म्हणजे एक सांगता फार मोठं पण नंतर त्याचा रिझल्ट येत नाही. ओके. तर मग एक आपण काम करू, लेट्स कन्सिडर तुम्ही हा कोर्स घेतला, सगळं केलं आणि तुम्ही बघितलं की अरे हे काही कामाचं नाही, हा बोललाच फक्त छान होता सेमिनार मध्ये पण काही कामाचं नाही, तर माझी फीस परत द्या असं तुम्ही जर पाठवलं मेसेज, तुमची फीस परत होऊन जाईल. ओके ओके, ओके म्हणजे कॉन्फिडेंटली तुम्ही सांगता की 100% काही ना काही रिझल्ट येणार. कॉन्फिडन्स सर, सर म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही सांगितल्या पण मी पद्धतीने तुम्ही नाशिकचा रिझल्ट. पण नितीन माळी सर आहे, त्यांचं पण एक घेतला होता मी, त्यांचं 15 दिवस केलं, त्याच्यानंतर थोडं मला काही लक्षात आलं काही जमतं त्याच्यानं. मग तुम्ही आता कुठले आहात तुमचं सर? जे मी मालेगाव तालुका मालेगाव मधले नाशिक, तुम्हाला लोक देतो पाय तर जे हा सांगा. असे मिळाले तर सर म्हणजे आमचा कॉन्फिडन्स वाढेल सर. अरे एक नाही, तुम्हाला किती कुठले कसे कसे पाहिजेत सगळे देतो, काहीच प्रॉब्लेम नाही. हे तुमच्याशी ट्रेक घेतलेलं आहे आणि ते आज चांगल्या पद्धतीने कमवत आहेत, म्हणजे त्या व्यक्तीशी आम्ही बोललो तर अजून 100% आमचा तुम्हाला उत्साह वाढेल. डेफिनेटली मिळतील असे एक नाही बरेच आहेत सर असे करणारे. तुम्ही सर कोर्स तुम्ही म्हणजे आता नाशिकलाच का? हो नाशिकला असतो, खूप जवळ आहे तुमच्या, जास्त लांब नाही आहे, सो बरं, तुम्ही भेटू शकता पाहिजे तर, तुम्ही नाशिकला आले तरी नाशिकला भेटू शकता. कोणत्या ठिकाणी? आमचं येणं जाणं चालूच असतं, मी कॉलेज एलआयसी रोडला आहे, हायवेवर आहे, कॉलेज रोडला ऑफिस आहे सर. कॉलेज रोडला आहे का? येस ठीक आहे ठीक आहे, ओके सर. ओके सर, चालेल मग मी त्या रजिस्टर पद्धतीने केलं करतो तुम्ही, सर. मग स्क्रीनशॉट पाठवले की तुम्ही सांगा की मला मालेगावचा एखादा व्यक्ती पाहिजे, तर तुम्हाला त्यांच्याशी बोलून त्यांचं नाव नंबर तुम्हाला पाठवून देऊ मी. ओके ओके, चला मी 50% पेमेंट करतो. डन सर. किती तारखेला आपला चालू होणार आहे? कोर्स लाइव कोर्स जो आहे 27 तारखेला, तुमचे 8,000 तुम्ही दिले की तुम्हाला लगेच तुम्हाला कोर्स पाठवू, तुम्ही तेव्हा सुरू करू शकता, किंवा लाइव कोर्स जो आहे 27 ला सुरू होता 27 मे. मे. हां ठीक आहे ठीक आहे, मी आता 50% टाकून देतो डन सर, थँक यू है सो ना. मच. येस ओके, काही शंका असली मी कॉल करेन. हां येस सर, येस थँक यू. ओके ओके. येस जमीर सर, सॉरी योगेश सर, तुम्हाला अनम्यूट केलं परत एकदा बघा. जमीर सर तुम्हाला पण अनम्यूट केलं. योगेश सर आत्ता पण आवाज येत नाहीये. नितीन सर थँक्यू फॉर द पेमेंट. प्रकाश सर थँक्यू. शशांक सर थँक्यू फॉर द पेमेंट. कनीलाल सर थँक्यू फॉर द पेमेंट. पूनम मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. नीलम मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. येस जमीर सर बोला. हां सर, एक जरा डाऊट होता मला. हाँ आता जर माझे काही मित्र ना, जर ती इंट्राडे मध्ये ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करते ती, ओके मग हां मग सर मला असं वाटतं म्हणजे कधी कोण कोण म्हणते फ्युचर म्हणजे बँक निफ्टी फ्युचर मध्ये म्हणजे जास्त स्कोप म्हणजे हे आहेत मार्जिन आहे म्हणजे प्रॉफिट जास्त मिळते प्रश्न आणि काय रिस्क. तुमचा? माझा प्रश्न म्हणजे सर आता मी ट्रेड कशात करू, म्हणजे इन ऑप्शन मध्ये करू किंवा फ्युचर मध्ये करू काय आयपीओ मध्ये करू स्टॉक्स मध्ये? सगळ्यात पहिले तर तुम्ही शिक्षण घ्या, याचे जेवढे मोठे मोठे शब्द तुम्ही जे वापरले ना ह्याचं प्रॉपर हां नॉलेज घेणे आणि मग ठरवणे की कुठल्या ह्याच्यात करायचं. कारण की जर माहितीच नसेल तर कुठलं करायचं मी सांगतो त्याच्या हिशोबाने करून नाही होत, मित्रांना बघून नाही करायचं, आपण स्वतः शिकायचं. मला जर कॅश मध्ये फ्युचर्स मध्ये बँक निफ्टी निफ्टी मध्ये किंवा ऑप्शन मध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर मला त्याचं नॉलेज लागेल. ते बरोबर आहे ना सर, ते माहिती ते आहे. आम्ही तुम्हाला शिकवू की कॅश काय असतं, फ्युचर ऑप्शन काय असतं, ते सगळं शिकू आणि त्याच्यामध्ये तुम्ही ती प्रॅक्टिस करत स्टेप बाय स्टेप हळूहळू तिथे पोहोचायचं. तुम्हाला सपोज दिवसाचे 1 लाख रुपये कमवायचे तर 1 लाख रुपये कमवण्याचे स्किल्स असायला पाहिजे तुमच्यामध्ये, तर 1 लाख रुपये येतात. जसं जॉब मध्ये कुणाला 10,000 पगार असतो तर कुणाला 50,000 तर कुणाला 2 लाख पगार असतो, तर तो का पगार तसा असतो कारण की त्यांच्यामध्ये स्किल असते 10,000 लाख रुपये 2 लाख रुपये कमवण्याची. तर शेअर मार्केट मध्ये जर मला 1 लाख रुपये कमवण्याचे स्किल्स आणले तर माझ्याकडे 1 लाख रुपये येतील सिम्पल. ओके बर आन्सर सर, तुम्ही म्हणजे हे तिन्ही मधली गोष्टी म्हणजे स्ट्रॅटेजी शिकवणार का आम्हाला, फ्युचर ऑप्शनचा आणि आयपीओचा? तुम्हाला आम्ही कॅश फ्युचर शिकू, ऑप्शनचे बेसिक शिकू. ऑप्शनचं डायरेक्ट शिकवलं सगळंच, मी जर का सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊन टाकले तर तुम्ही हातचं सोडून पळत्याच्या मागे जाल रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात आणि आहेत ते पैसे घालून बसाल. बरं बरं, ओके सर, थँक्यू. वेलकम सर. येस राजकुमार सर तुम्हाला अनम्यूट केलंय. येस सर बोला. गुड इवनिंग सर, गुड इवनिंग बोला सर. मी राजकुमार जेंदे मावदा नागपूरहून बोलतो सर. येस सर मी सर असं ऐकलंय का शेअर मार्केट शिकायचं आहे,
तर एवढ्या लवकर काही आपल्याला ट्रेड करता येत नाही. 6 महिने वर्षभर पूर्ण स्टडी करावं लागते तेव्हाच आपल्याला ट्रेड करता येते. तर सर हा कोर्स आपण 8-15 दिवसात शिकून आपल्याला ट्रेड करता येईल का? नक्कीच करता येईल सर. पण मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं, जेव्हा मी 6 इन्कम सोर्सेस सांगितलं ना, तेव्हा मी बोललो होतो की तुम्हाला सपोज काहीच बॅकग्राऊंड नाही, तुम्ही सुरुवात केली 8-15 दिवसामध्ये, तुम्ही हे सगळं शिकलात, त्याच्यानंतर लाईव्ह मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी शिकलात, तर तुम्ही ट्रेड करायला लागेल. म्हणजे ढळतला ढळ व्यक्ती महिन्याभरात ट्रेड करायला लागतो. 3 ते 6 महिन्यामध्ये अशा लेवलला पोहोचेल जिथे रेग्युलर इन्कम चालू होईल, आणि 3 ते 5 वर्षामध्ये तुम्ही अशा लेवलला असेल जिथे तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा तुम्ही कमवू शकता, हे पॉसिबल आहे इथे. हो, हे तुम्ही म्हणताय तर मी असं ऐकलं आहे का शेअर मार्केट शिकायला कमीत कमी स्टडी तुम्हाला 6 महिने वर्षभराची करावं लागेल, तर तेव्हाच आपले तुम्हाला आपल्या नॉलेज येईल इथलं ना सांगतो तुम्हाला मी, स्वतःच ट्रेड. ते जनरल स्टेटमेंट झालं, आपल्या इथलं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या हा इथे घडू शकतं. बर, अच्छा 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 ते थोडा डाऊट क्लिअर करायचा होता. यस चालेल सर. ओके यस ओके, सर, थँक थँक्यू यू सर, सर. वेलकम सर. यस परमेश्वर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. परमेश्वर सर प्लीज अनम्यूट करा. निखिल सर, यस परमेश्वर सर बोला. हॅलो. यस सर, सर परत अनम्यूट केल्याबद्दल धन्यवाद. मला एक वेलकम विचारायचं सर. होतं सर. सर मी आता जे कोर्स तर घेणार आहे, माझं बोलणं पण झालंय, पण माझं सध्या ना माझ्याकडे कॅपिटलच नाही, म्हणजे मेन माझ्याकडे माझ्या तर कोर्स केल्याच्या नंतर माझ्याकडे समजा 2 ते 3 हजार रुपये राहणार, तर त्याला मी सध्या ब्रेक करून त्या आता मी जॉब तर करतोय त्याचा 2 ते 3 हजार रुपये पैसे, त्यानंतर मी सुरुवात केलं तर चालतं ना तसं? येस सर, सुरुवात करताना ना थोडेसे पैसे लागतात. तुम्ही जे काही शिकलंय ते तुम्हाला खरंच येतं का नाही हे बघण्यासाठी तुम्हाला सुरुवात करताना 1500 ने सुरुवात करायची. तुम्हाला 1000-2000 रुपये पुरेसे असतात, त्याच्यात सुरुवात करून तुम्ही बघू शकता तुम्हाला येतं का नाही. अच्छा अच्छा येस येस सर. प्रश्न येस निखिल सर बोला. सर सेमिनार खूपच छान होता, त्यामध्ये 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 खूप अशा छान छान गोष्टी माहित पडल्या. थँक्यू सर. तर त्याविषयी पहिली गोष्ट म्हणजे तुमचं थँक्यू सर. दुसरी वेलकम गोष्ट मला अशी विचारायची सर की आम्ही तर बिगिनर आहोत, जस्ट म्हणजे सुरुवात करतोय, तर ओके. त्यासाठी सर कोणते कोणते सपोर्टिव्ह ऍप असतील का आपण त्या ऍप थ्रू आपण सेमिनार अटेंड करू शकू, सॉरी आपण आपण सेमिनार अटेंड करू शकू. दुसरी गोष्ट की 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 त्या की त्या ऍपचा बेनिफिट आपल्याला घेता येईल ऍज अ ते शेअर सगळं मार्केट. तुम्हाला आम्ही कोर्स मध्ये सांगतो सर. चार्ट चार्ट अनालिसिस साठी, डीमॅट साठी, कुठले ऍप बघायचे असतात, कुठली वेबसाईट ओके बघायची असते, हे सगळं तुम्हाला आम्ही ओके शिकवतो. ओके 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 सर सर कारण की ना मी म्हणजे माझ्या मित्रासोबत कन्सल्ट करून मी ग्रो मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली आहे ओके साधारण 6 महिन्यापासून, पण 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 त्या पण असं वाटतं की त्याही पेक्षा काहीतरी बेटर ऍप असेल. आहे ना. येस येस येस. आणि सर दुसरी गोष्ट मला अशी विचारायची होती का सर का सर मग मग आपले सेमिनार आपल्याला जे आपल्याला आपला जे कोर्स आहे ते आपल्याला अटेंड करायचे आहेत, देन देन मग ते आपण देन देन मग ते आपण कशा थ्रू अटेंड करू शकतो, म्हणजे कोणता ऍप वगैरे आहे का? जसं तुम्ही आता करताय ना हा हा सेम असं तुम्ही लाईव्ह अटेंड करू शकता जसं झूम वरती, आणि तुम्हाला आम्ही जी रेकॉर्डिंग देतो ती तुम्ही युट्यूब वरती अटेंड करू शकता किंवा डाउनलोड ओके करून तुम्ही मोबाईल मध्ये कसाही व्हिडिओ बघतो, पिक्चर वगैरे बघतो आणि तसंही बघू शकता. ओके. आणि सर आणि सर सर मग ती झूम मीटिंग सॉरी ते झूमची जी लिंक राहील मग ती सर ते आम्हाला कशी, म्हणजे ग्रुपला येईल का इंडिव्हिज्युअल येईल सर? तुम्हाला इंडिव्हिज्युअल पाहिजे तर इंडिव्हिज्युअल येईल, ग्रुपला असते, काही ग्रुप्स बनवलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केले की त्याच्यामध्ये पण येऊन जाईल. ओके ओके सर चालेल सर, थँक्यू. वेलकम सर. येस मिथिला मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. मिथिला मॅम प्लीज अनम्यूट करा. वैभव सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस मिथिला मॅम बोला. नमस्कार, माइक जवळ घ्या मॅडम, माइक जवळ घ्या प्लीज. मी 2 वर्षापूर्वी हा कोर्स म्हणजे 8 हजार भरून केला होता. ओके. पण मी त्याच्याकडे काय फार लक्ष दिलं नाही, पण पुन्हा मला आता ही बॅच रिपीट करायची आहे, तर मला काय करावं लागेल आता? तुम्ही जे सपोर्टला आपले जेवढे टीम मेंबर्स तुम्हाला नंबर्स दिलेले असतील किंवा तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये असाल फिनांथ्रोपिस्टच्या, तिथे तुम्ही म्हणजे त्या नंबर्सला किंवा तुम्ही सपोर्ट नंबरला कॉल करा, तुम्हाला ऍड केलं जाईल नवीन ग्रुपमध्ये पाहिजे तर, किंवा तुम्हाला जे रेकॉर्डिंग पाहिजे ते परत रेकॉर्डिंग पण पाठवली जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग पण हवं आहे आणि मी
लाईव्ह पण अटेंड करणार आहे. हा तर करू शकता ना, तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे नंबर दिलेले आहेत बघा, इथे सपोर्टला खाली नंबर दिलेत, त्यांना किंवा तुमच्याकडे एखादा नंबर असेल त्यांना कॉल करून सांगा, ते तुम्हाला हेल्प करतील. खाली दिलेल्या नंबरला कॉल करा, ते लगेच हेल्प करतील तुम्हाला. ओके, उद्या कॉन्टॅक्ट केला तरी चालेल ना त्यांना. येस येस, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू मॅम. येस सुविद्या मॅम, तुम्हाला अनम्यूट केले. नमस्कार सर. नमस्कार मॅम. माझा असा प्रॉब्लेम होता की माझं डीमॅट अकाउंट आहे आणि ते डीमॅट अकाउंटचे ते जे पैसे डीपी बॅलन्स वगैरे काय असतं त्याच्यामुळे माझं अकाउंट मध्ये फ्रीज केलं होतं. ते मग मी त्यांच्याशी संपर्क साधून ते झालं माझं ओपन, पण ते सारखे मेसेजेस येतात की तुमचा फंड बॅलन्स हे आहे ते आहे, ते तुम्ही नंतर मला म्हणजे आम्हाला शिकवाल का? हो हो, म्हणजे तुमचं म्हणजे ते डीमॅट अकाउंटच्या बाबतीत आम्ही तुम्हाला डिटेल्स देतोच. जर डीमॅट अकाउंट तुमचं आमच्याकडे असेल तर त्याचे काही कंट्रोल्स आम्ही तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो. आता जो डीमॅट अकाउंट आहे तो कुठल्या कंपनीचा आहे? एसबीआय कॅप सिक्युरिटी. मग ते एकतर बँकेचे डीमॅट अकाउंट ओपन करू नये, कारण की ते खूप महाग असतात आणि खूप डिफिकल्ट पण असतात. तुम्हाला आम्ही शिकवू सगळ्या याच्या बाबतीची माहिती तुम्हाला देऊच की कुठले अकाउंट करायला पाहिजे आणि कुठले नाही. तर मग त्याच्यानंतर तुम्ही तसे चेंजेस करू शकता, असं अवघड काहीच नाहीये. नवीन अकाउंट ओपन करणे किंवा चेंज करणं काही मोठं गोष्ट नाही. त्या अकाउंट मध्ये आमचे थोडे पैसे अडकलेले आहेत, ते शिफ्ट पण करता येतात मॅडम, त्याला काही टेन्शन नसतं. ओके ओके ओके, थँक्यू. वेलकम. येस परिणीता मॅम, तुम्हाला अनम्यूट केले. वैभव सर थँक्यू फॉर द पेमेंट. हेमंत सर थँक्यू. येस परिणीता मॅम बोला. सर मला ते कॅल्क्युलेटर बद्दल विचारायचं होतं तुमच्याशी, ते कसं काय मॅनेज होईल? ते कोर्स मध्ये शिकवू ना तुम्हाला आम्ही. कोर्स तुम्ही ऍप डाउनलोड करून घेतलं की ते कसं वापरायचं ते पण शिकवतो. ऍप कोणता डाऊनलोड करायचा आहे तो पण तुम्ही आता मेसेज कराल का? येस येस येस. तुम्ही कोर्सला रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला सगळे लिंक्स येतात, त्याच्याबरोबर कुठले ऍप डाऊनलोड करायचे त्याची पण लिंक होऊन जाते. ओके 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 ओके, थँक्यू सर. वेलकम वेलकम. येस हेमंत सर थँक्यू फॉर द पेमेंट. मेघा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. सचिन सर थँक्यू फॉर द पेमेंट. योगेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. स्वाती मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. संध्या मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. संध्या जाधव मॅम. ओके चेतना मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. येस मॅम बोला. हा कॉल रेकॉर्डेड राईट? हो, म्हणजे ही जी सेमिनार आहे रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर ते पण मिळून जाईल. ओके, ऍक्च्युली मला हे शेअर करायचं होतं माझ्या घरातल्या लोकांना, कारण मला पोस्ट जॉईन करायचं आहे तर त्यांना दाखवावं लागेल की एक्झॅक्ट मी काय जॉईन करते. येस, तर त्यासाठी मला हे रेकॉर्डिंग हवं होतं. तर हे रेकॉर्डिंग लिंक किंवा मला कसं शेअर? तुम्ही ज्या ज्या ज्यांच्याकडून तुम्हाला आजच्या सेमिनारची माहिती मिळाली त्यांना तुम्ही जर सांगितलं किंवा खाली दिलेलं कुठल्याही नंबरवरती मेसेज किंवा कॉल केला तर तुम्हाला लिंक थोड्या वेळात, आता हे सेमिनार संपल्यानंतर एक हात तास लागतो त्याला प्रोसेस व्हायला, त्याच्यानंतर तुम्हाला मिळून जाईल. मग तुम्ही दाखवू शकता घरात. ओके थँक्यू. येस वेलकम मॅम. येस संध्या मॅम बोला. संध्या मॅम तुम्ही अनम्यूट झालेलात पण आवाज येत नाहीये. सचिन सर तुम्हाला अनम्यूट केलंय. सचिन सर. येस सर. हॅलो. येस सर बोला. हा सर, माझा हॉटेल व्यवसाय आहे त्याच्यामुळं कामामुळे मला सेमिनार पाहता आलं नाही. ओके, तर आता आता जे ऐकलं आतापर्यंत जे ऐकलं 15-20 मिनिट कॉन्फिडन्स वगैरे, तर मला जॉईन व्हायचं आहे याच्यामध्ये. ओके, 4,000 आज भरून देतो. येस सर. तर पूर्ण माहिती मिळेल ना याच्यामध्ये तुमच्या? 100% सर. तुम्ही हा आता तुम्ही 4,000 भरले, तुम्ही त्याच्यानंतर आता हा सेमिनार तुम्ही जो तुमचा मिस झालाय चुकलेला आहे तेवढा तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल की आम्ही सगळ्या गोष्टी बेसिक पासून सगळ्या शिकवतो आणि लाईफ टाईम सपोर्ट करतो. जर तुम्हाला ते पटलं तर तुम्ही बाकीचे 4,000 भरून कोर्स पूर्ण घ्या. तुम्हाला कुठेही शंका वाटते तर 4,000 परत मागून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, आणि लाईफ टाईम साठी एका कसं आहे? येस येस सर, लाईफ टाईम सपोर्ट करतो आपण. मागच्या ऑलमोस्ट 7 वर्ष चालू आहे आम्ही लोकांना रोज हेल्प करतो या सगळ्या गोष्टी शिकवतो. आणि दुसरा प्रॉब्लेम सर, मला इंग्लिश मध्ये जास्त जमत नाही, ऍपमध्ये ते कसं करणार आहे जास्त? काहीच गरज नाही सर इंग्लिशची. तुम्हाला मोबाईल तुम्ही वापरू शकता, तुम्ही ह्या सेमिनारला आलात म्हणजे तेवढं मोबाईल कळतं म्हणजे झालं, काही बाकीचं काही लागत नाही. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सर. वेलकम सर. भरून घेतो मग 4,000. येस येस सर. येस थँक्यू. ओके ओके थँक्यू. येस चैत्राली मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला.
ओके सचिन सर, काय करू लॅपटॉप तुमचा आवाज येतो. एक चैतन्य मॅम बोला बोला. सचिन सर मी तुमच्याशी 2 मिनिट. लॅपटॉपची हो सर लॅपटॉपची गरज लागणार नाही ना सर. असेल तर चांगलं आहे, नसेल तर काही अडत नाही. ओके आणि मला आजची लिंक मिळू शकेल रेकॉर्डिंगची मला माझ्या भावाला वगैरे पाठवायला कारण ते येस स्वतः करतायत. तुम्ही जर स्क्रीनशॉट पाठवला असेल किंवा मेसेज पाठवलात किंवा कॉल केलात कुठल्याही नंबरवरती, तर तिथून तुम्हाला रिप्लाय आजच्या सेमिनारचं थोड्या वेळानंतर ही लिंक मिळून जाईल. हो मी केला होता आता कॉल तर मी त्यांना सांगितलं ते म्हणले उद्यापर्यंत तुम्ही भरा तर ठीक आहे म्हटले ते. मिळून जाईल मिळून जाईल, मग काही प्रॉब्लेम नाही. आजच तुम्हाला या सेमिनारची लिंक पाठवून देतो. आणि सर तुम्ही मराठीमध्ये जे समजून सांगितलं ना म्हणजे खरंच खूप छान वाटलं ऐकायला पण आणि असं वाटतंय की आम्ही करू शकतो. नक्की नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. येस सचिन सर बोला. हा सर मी ट्रेडिंग मध्ये मित्रात हो एक 10,000 रुपये गुंतवलेले आहेत पण हे जे शिकायचं आहे मला पूर्ण त्याच्यासाठी मला जॉईन व्हायचं. शिकू शकता ना सर, नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे. येस सर थँक्यू. मी घेतो भरून घेतो मग पैसे. येस सर येस सर. थँक्यू सो मच. ओके थँक्यू. येस मिलिंद सर तुम्हाला अनम्यूट केलंय. 2 मिलिंद सर आहेत त्याच्यातले फणसळकर सर तुम्हाला अनम्यूट केले. येस सर बोला येस. बोला सर. मला डीमॅट अकाउंट किती असं याच्यावर काही लिमिट नाही आहे बरोबर आहे. बरोबर. तर मला काही डीमॅट अकाउंट बंद करायचं असेल बंद करता येतात का. येस 100% बंद करता येतात. त्यांचा एक ईमेल आयडी वरती तुम्हाला कस्टमर सर्व्हिस वरती तुमच्या डीमॅट अकाउंटचा नंबर असतो, एक क्लायंट आयडी किंवा नंबर असतो, तो ते लिहून तुम्ही त्यांना सांगू शकता मला क्लोज करायचं आहे. तर ते रिप्लाय करून तुम्हाला त्याचं प्रोसेस सांगतील की काय करावं लागतं. खूप सिम्पल प्रोसेस असते, त्याच्यावर तुम्ही ती प्रोसेस फॉलो केली की बंद होतात. आणि डीमॅट अकाउंट हा तर त्याच्या आधी मग ते शेअर्स असतील एखाद्या डिमांड मध्ये तर ते दुसऱ्या डिमांड मध्ये शिफ्ट करून घेणे. जिथे शिफ्ट करायचे त्या कंपनीला तुम्ही सांगितलं तर ते तुम्हाला हेल्प करतील शिफ्टिंग साठी. ते शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही बंद ओके करू शकता. आणि जे डिमांड अकाउंट मध्ये काहीच होल्डिंग नसतील, काही शेअर्स नसतील, तर ते बंद करून टाका. कारण की फ्रीज ते चार्जेस लागत राहतात, वाढत राहतात ते. हो हो येस ओके. आणि काही पर्सनल व्हॉट्सअप वर तुम्ही हे देऊ शकता का म्हणजे काही गोष्टी पर्सनल ऍडवाइस. म्हणजे आपण असं करतो सर की आपण जे शिकवतो त्या पद्धतीने तुम्ही सगळं अभ्यास केला आणि त्याच्यातून सपोज मी तुम्हाला सांगितलं की लॉंग टर्म मध्ये असे इन्व्हेस्टमेंट करतात, त्याचा तुम्ही अभ्यास करून 4 स्टॉक शोधले आणि तुम्ही मला विचारले हे 4 स्टॉक बरोबर आहेत का की ह्याच्यात काही कमी जास्त करायला पाहिजे, तर ते आम्ही नक्कीच तुम्हाला हेल्प करू. नाही मला थोडं वेगळ्याने विचारायचं होतं की तुम्ही इन्कम सोर्सेस बद्दल सुरुवातीला जे बोललं ते मला खूप आवडलं बेसिकली. त्याच्यात तुम्ही हाउसिंग लोन बद्दल एक बोलला होतात. येस ते आम्ही शिकवतो ना. हा ते शिकवतात. ओके येस सर. ओके ठीक आहे. येस सर ठीक आहे. थँक्यू सर. ओके थँक्यू. वेलकम सर. येस मिलिंद सर, मिलिंद दुधाळ सर तुम्हाला अनम्यूट केलंय. बोला सर काय प्रश्न आहे. हेमांगी मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. येस नमस्ते मॅडम. नमस्ते सर बोला. हा मी 2-3 वर्षाला तुमचे वेबिनार ऐकतोय परंतु आज योग आला तुमचा कोर्स घेण्याचा. आमच्या मॅडमला घ्यायचा होता. ओके ओके. आणि मॅडम शिक्षिका आहेत तर सरकारी नोकरदारांना काय अडचण येते का याच्यामध्ये कोर्स वगैरे ट्रेडिंग करताना वगैरे. नाही कोर्स करायला हरकत नाहीये. सरकारी जे एम्प्लॉई असतात त्यांच्यासाठी ट्रेडिंग अलाउड नसते. कारण की काय अपेक्षित आहे की बाबा तुम्ही कामाच्या वेळेला फक्त कामच करावं, ते ट्रेडिंग करू नये. कारण की ट्रेडिंग साठी वेळ काढावा लागतो ना म्हणून. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच करू शकता. तर सपोज मॅडम आता गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत आणि तुम्ही आहात का सर गव्हर्नमेंट एम्प्लॉई. नाही नाही. ओके मग तुम्ही ट्रेडिंग करू शकता, ते इन्व्हेस्टमेंट करू शकतील त्यांच्या अकाउंटमध्ये. ओके त्यांचा अकाउंट काढू शकतो आपण. 100% काढू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. लिगली काढू शकतो. ओके ओके येस ठीक आहे. थँक्यू. येस पांडुरंग सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हर्षद थँक्यू सो मच. तुमचं तुम्ही पेमेंट केलेलं आहे, स्क्रीनशॉट पाठवलं विसरू नका. नीलम मॅडम तुम्हाला अनम्यूट केलंय. पांडुरंग सर नीलम मॅडम दोघांना अनम्यूट केले बघा. येस नीलम मॅडम बोला. येस नमस्कार सर, मी प्रकाश गाडे बोलतोय मॅडमचा हसबंड मध्ये. येस येस सर बोला. सर तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची होती, तुम्ही मराठीत एवढे भारी सांगताय ना. थँक्यू सर. की ऐकतच राहावं सर, म्हणजे कोणी उठून जाणार नाही. थँक्यू सर. हे खात्रीचे सांगू शकतो. सर माझा एक प्रश्न आहे. माझं तर मोतीलाल ओसवालचं डीमॅट अकाउंट आहे. ओके मी मॅडमसाठी परचेस केलेला आहे आपला क्लास कोर्स. ओके तर त्यांचं डीमॅट अकाउंट मला ओपन करायचं, त्याच्यासाठी काय करंट अकाउंट असं काय मला त्यातली जास्त माहिती नाही. आम्ही देऊ ना सर माहिती.
त्याची माहिती असण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी बेसिक पासून शिकू आणि डीमॅट अकाउंटच्या बाबतीत पण सांगू, काही टेन्शन नाही त्याचं. मॅडमला इंटरेस्ट आहे मग त्यांना ते करायचंय. येस येस. आणि माझी रिक्वेस्ट असेल, मॅडमला इंटरेस्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पण इंटरेस्ट घेऊन थोडंफार शिकणे, कारण की जरी तुम्ही स्वतः ऍक्टिव्हली काही करत नसाल तरी तुम्हाला माहीत असेल की काय करतायत मॅडम आणि काय कसं सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण की दोन लोक नवरा बायकोने स्पेसिफिकली एकत्र जर केला कोर्स तर खूप लवकर आणि भारी बदल घडतो आपल्या आयुष्याचा खरंच. हो सर, नक्कीच करणार आम्ही दोघे पण. येस, थँक्यू सो मच सर. ओके, थँक्यू सर. वेलकम सर. येस, पांडुरंग सर तुम्हाला परत एकदा अनम्यूट केले. मनिका मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. हॅलो. येस सर बोला. मी मिस्टर बोलतोय त्यांचा. मी पैसे भरले पहिल्यांदा 4,000 भरले. ओके. 9:54 आता 10:28 परत 4,000 भरले. ओके सर. त्यांचा नंबर स्क्रीनशॉट पाठवलाय तुमच्या एका नंबरवर पाठवलाय 70-66-33-44-99. ओके, तुम्हालाही पाठवतो. येस सर, मला 4,000 तर मिळालेलंच आहे. इथं मी नाव घेताना मी थँक्यू बोललोच होतो, बाकीचे अजून असेल तर ते पण काही सर. येस. आणि त्यांच्या नंबरवर आलं पाहिजे. हो, जे कुठला नंबर तुम्हाला द्यायचा आहे तो नंबर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला त्याच्यावरती मेसेज येईल, डिटेल्स मागतील, त्याच्यामध्ये कुठला नंबर तुम्ही द्याल त्या नंबरला आम्ही रजिस्टर करून त्याच्यावरती सगळी माहिती पाठवतो. मी नंबर पण पाठवलाय तुमच्या याच्यावर. येस, मग रिप्लाय येऊन जाईल. रिप्लाय येऊन जाईल सर मग. ओके ओके. म्हणजे कोर्स आता पण चालू होईल ना, 8,000 पूर्ण झाले म्हणजे. येस सर, येस सर, लगेच होऊन जाईल. ओके ओके, थँक्यू. वेलकम सर. येस, गणेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. पांडुरंग सर परत एकदा ट्राय करा. गणेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय आणि निलेश सर तुम्हाला पण अनम्यूट केलंय. येस निलेश सर बोला. सर येस सर. मी नवीन आहे याच्यामध्ये. ओके. हॅलो. ओके सर. येस येस सर बोला ना. नवीन मला एकदम स्टार्ट पासून माहिती लागेल आणि कोणतं आपलं डिमॅट अकाउंट कोणतं ओपन करावं लागलं आपल्याला आपलं सगळं शिकू सर. बेसिक पासून माहिती देऊ, सगळं शिकू. अक्षरशः लहान मुलांना जसं बोट धरून लिहायला लावतो ना तसं, पण तसं सगळ्या गोष्टी शिकू आणि सगळी माहिती देऊ आणि डीमॅट अकाउंट कसं कोणतं ओपन करायचं त्याच्यामध्ये पण हेल्प करू. डोंट वरी. हॅलो. मी 4,000 रुपये भरले. गणेश सर एक 2 मिनिटं द्या. ओके सर. अर्धा फोन तर झालाय. 4,000 रुपये भरले मी. ओके सर. आणि आता मला ते व्हिडिओ वगैरे येतील का त्याच्यात? त्याच्या रिलेटेड एक व्हिडिओ येईल पण तुम्हाला कोर्स पूर्ण 8,000 भरल्यानंतरच मिळेल सर. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ तुम्हाला हा सेमिनार पाहिजे तो मिळेल आणि एक डीमॅट अकाउंटच्या रिलेटचा व्हिडिओ आहे तो मिळून जाईल. पण तुम्ही जोपर्यंत 8,000 भरत नाही तोपर्यंत कोर्स पूर्ण मिळणार नाही तुम्हाला. अच्छा अच्छा. तुमच्या अकाउंटवर एका जमाना जात नाही. मी 2-2,000 रुपये करून पाठवले तुम्हाला. नो प्रॉब्लेम सर, तसंही करू शकता. आता नेक्स्ट 27 मेच्या आधी पाठवावं लागेल तुम्हाला. येस, तुम्हाला जर लाईव्ह बॅच करायचं असेल तर तुम्ही 27 आधी पाठवणे, नाही तर तुम्हाला जेव्हा बॅच करायचे, समजा तुम्हाला 2 दिवसानंतर बॅच सुरू करायची असेल तर तुम्ही 2 दिवसानंतर पाठवून देणे. तुमची लगेच पूर्ण बॅच तुम्हाला आम्ही पाठवून देऊ, तुम्ही सुरू करू शकाल. ओके. अच्छा अच्छा. येस ठीक आहे, ठीक आहे सर, ठीक आहे. आणि मी तुम्हाला पर्सनली ओळखतोय आणि भेट झालेली आहे आपली. अच्छा, ग्रेट. येस सर, थँक्यू. ठीक आहे सर, थँक्यू सर. वेलकम सर. येस, गणेश सर तुम्हाला अनम्यूट केलं, बोला. गणेश सर. हॅलो. येस सर. हा, मी तुम्हाला क्रेडिट कार्डने पेमेंट केलं सर. ओके सर, थँक्यू. पण पैसे कट झाले पण ते स्क्रीनशॉट कट पाठवलं म्हणजे माझ्याकडून कॅन्सल होऊन गेलं. काय हरकत नाही, SMS तर आलाच असेल. पण मला SMS आलेला आहे कट झाल्याचा, मी तुम्हाला सेंड केलेला आहे. तो पाठवा, चालेल, काही हरकत. SMS सेंड केला तुम्हाला तो, बघा बरं 1 मिनिटं. तुम्ही त्या नंबरवरती मला बघता येणार नाही. तुम्ही पाठवलं असेल तर तुम्ही एकदा फोन करा, पाहिजे तर रिप्लाय नाही आला तर. पण तुम्ही फोन करून सांगू शकता, मेसेज गेला तरी चालेल, काय हरकत नाही. हो ना, कारण कसं क्रेडिट कार्डवरून केल्यामध्ये प्रॉब्लेम झाला ना सर, त्याच्यामुळं. काय हरकत नाही, स्क्रीनशॉट फक्त याच्यासाठी पाहिजे असतो किंवा तुम्ही पेमेंट केले तर, कारण की तुमचा नंबर आम्हाला येत नाही ना तिथून, त्याच्यासाठी. बाकी काही SMS पाठवलं तरी चालेल, पण त्याच्यावरती रिप्लाय नाही आला तर कॉल कर नक्की. हो हो, ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. ओके, सगळे हँड रेज क्लिअर झालेले आहेत. पांडुरंग सर परत एकदा अनम्यूट केले, बघा ट्राय करून.
मला इथे एक मेसेज आलाय, राहुल सर म्हणतायत मी बॅच टाइमचा पार्ट मिस केला आहे, प्लीज एकदा कन्फर्म करता की लाईव्ह बॅच टायमिंग आणि किती. लाईव्ह बॅच जी असणार आहे ती 27 मेला सुरू होते, ह्या महिन्याच्या 27 तारखेला सुरू होईल, 1 जून पर्यंत चालेल आणि संध्याकाळी 7 ते 9 मध्ये बॅच असेल, 7 ते 9 किंवा 10 वाजेपर्यंत, म्हणजे 2 ते 2.5 तासाचा एक सेशन असतो, तर तुम्ही ते अटेंड करू शकता लाईव्ह बॅच. नाही तर तुम्ही फीज आता कम्प्लीट केलेली असेल तर तुम्हाला आज मॅक्सिमम उद्यापर्यंत तुम्हाला कोर्स मिळून जाईल. यस रुपाली मॅम बोला, काय प्रश्न आहे? रुपाली मॅम प्लीज अनम्यूट करा. ओके चंद्रशेखर सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके तुम्ही हँड, चंद्रशेखर सर तुम्हाला अनम्यूट केलंय. रुपाली मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो सर. हां बोला सर. सर मी आता 1 वर्षापासून ट्रेडिंग करतो आहे, पण थोडसा आतापर्यंत काही म्हणजे नॉलेज नसताना इमोशन्सच्या थ्रू ते थोडं लॉस मध्ये होत गेलं, 3 साडेतीन 4 लाख रुपये लॉस झाला. पण आज तुमचा जो हे एकंदरीत सगळं ऐकलं तर मला अशी आशा निर्माण झाली की माझा झालेला लॉस भरून निघू शकेल. नक्कीच सर, खूप छान सांगितलं सर तुम्ही. थँक्यू सो मच सर. पण आणि त्याच्यासाठी एक तुम्हाला सांगेन, सॉरी मी तुम्हाला थांबवतोय, लॉस भरून काढण्यासाठी तुम्हाला ट्रेड करायचं नाहीये किंवा इन्व्हेस्टमेंट करायची नाही, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेड राईट पोझिशन असल्यामुळे करायची आहे, त्याच्यामधून लॉस कव्हर होऊन जाईल. लॉस कव्हर हा सर करण्यासाठी ट्रेड नाही करायचं कधीच. नाही नाही सर नाही बरोबर, कारण ते करायसाठीच मी म्हणजे लॉस वाढत गेला. हां बरोबर असंच होतं. हा आता मला ते न करता आज तुम्ही जे एवढं मार्गदर्शन सुंदर केलं यस की सर. मला आशा निर्माण झाली की बरं नाही आपण जे झालं ते झालं पण पुढे आपण याच्यातून रिकव्हर करू शकतो. नक्की नक्की नक्कीच. थँक्यू फॉर युअर वेलकम सर, गायडन्स सर. वेलकम सर, वेलकम सर, थँक्यू. हॅलो. यस रुपाली मॅम बोला. हा सर, मी कमीत कमी 6 महिन्यापासून स्टॉक मार्केट साठी व्हिडिओ बघत होते वेगवेगळे. ओके आम्ही मी कोणाचं सेमिनार अटेंड केलं नाही, आज मी पहिल्यांदा तुमचं सेमिनार अटेंड केलं आणि माझी खूप इच्छा होती की मला स्टॉक मार्केट शिकायचं आहे, म्हणजे इच्छा होती म्हणजे अजून पण आहे ओके मला स्टॉक मार्केट शिकायचं आहे. पण ओके मला भीती फक्त एकच वाटते की लॉस ची मला फार भीती वाटते, कारण का एक मिडिल क्लास घरातली मी लेडीज आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटते. तर ती भीती म्हणजे जाईल का, भीती गेली तर मी पूर्णपणे करू शकते. तुम्हाला सांगतो मॅडम, मिडल क्लास असो किंवा अपर क्लास असो किंवा कुठलाही क्लास असो, भीती सगळ्यांना पैसे जाण्याची असतेच. सो त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्याच्यासाठी काही सायंटिफिक वेज आहेत ट्रेडिंग मध्ये की ज्या टेक्निकल अनालिस्ट मध्ये मला कळतं की मी जर ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली किंवा ट्रेड करायला गेलो तर मला किती रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो आणि कितीचा लॉस होऊ शकतो हे मला आधीच कळतं. सो सपोज मला हे कळतं की माझं, मी आता ट्रेड करायला गेलो, लेट्स कन्सिडर की मी 25,000 रुपयाचा ट्रेड करतोय आता, 25,000 रुपये लावले आणि मी ट्रेड करायचा, मी लावायच्या आधी मी अनालिसिस केलं आणि त्याच्यामध्ये लक्षात येतं की माझे 700 रुपयाचा लॉस होऊ शकतो फॉर एक्झाम्पल, आणि मला 1,500 रुपये मिळू शकतात, एक अंदाज सांगतोय. तर मला 700 रुपयाचा लॉस परवडेल का? असेल ओके तर मग मी एंट्री करणार, नाही तर मी नाही करणार. मग याच्यात भीतीचा किंवा लॉस होण्याचा किंवा प्रॉफिट होण्याचा, खुशी होण्याचा किंवा लॉस होण्याच्या भीतीचा काहीच संबंध नाही. मला आधीच माहित असेल की मला प्रॉफिट झाला तर एवढा आणि लॉस झाला तर एवढा, मला परवडत असेल तर मी एंट्री करणार, नाही तर मी नाही करणार. नाही करणार बरोबर, हे केलं तर मग भीतीचा संबंधच नाहीये. आणि भीती ही गोष्ट काय असते ह्याच्याबद्दल आम्ही शिकवतो म्हणजे सायकोलॉजीमध्ये, आणि त्याचा वापर कसा करावा ते मी तुम्हाला सांगेन त्याच्यात. ओके थँक्यू. ओके अमृता मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो नमस्कार सर. नमस्कार मॅम. सर मला एक क्वेरी होती की आता मी पेमेंट केला, हाफ पेमेंट केला मी, बट मला म्हणजे लाईव्ह सेशन पण मी अटेंड करू शकते का ह्याच्यामध्ये? येस तुम्ही 8,000 तुमचे कम्प्लीट झाले की तुम्हाला कोर्स रेकॉर्डिंग मध्ये आणि लाईव्ह मध्ये पण मिळेल, आणि लाईव्ह जे तुम्ही अटेंड कराल त्याची पण रेकॉर्डिंग मिळेल, नो प्रॉब्लेम. कारण ते तुम्ही बोलत होता 27 तारखेला आहे ना, तर मी समजा उद्या फुल पेमेंट केला तर मला तो 27चा कोर्स अटेंड करता येईल का? येस 100% तो पण करता येईल, आणि त्याच्या आधी तुम्हाला कोर्स मिळून जाईल मराठीमध्ये जो असेल तो पण तुम्ही करू शकाल. ओके सर.
आणि मला अजून एक क्वेरी होती, 2 पेक्षा जास्त डीमॅट अकाउंट असेल तर काही इश्यू आहे का? म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, प्रत्येक कंपनीमध्ये तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, पण जर तो वापरत नसेल तर तो बंद केलेला कधी चांगला नाही, तर फ्री त्याच्यावरती तुम्हाला चार्जेस लागत राहतील. ओके सर, थँक्यू. वेलकम. येस परमेश्वर, परमेश्वर सर बोला. येस श्रीराम सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं. येस परमेश्वर बोला बोला. सर मी आज आता माझ्या एका मित्राशी बोलणं झालंय, तुम्हाला लॅपटॉप देतोय वापरायला 8-10 दिवस, तर हे लॅपटॉप मध्ये कसा कोर्स करायचा मग सर? तुम्हाला आम्ही जे लिंक देऊ ना ती लिंक तुम्हाला त्याच्यावरती ओपन करता यायला पाहिजे, सिम्पल. म्हणजे गुगल थ्रू की युट्यूब थ्रू? कुठलेही तुम्हाला जे आम्ही लिंक पाठवतो ना, आम्ही तुम्हाला टेलिग्राम मेसेंजर वरती लिंक पाठवतो सगळे. अच्छा, तर ते तुम्ही त्याच्यावरती कुठूनही जर आणू शकलात त्याच्यावरती, म्हणजे टेलिग्राम ओपन करा त्याच्यावरती, किंवा ते फॉरवर्ड करा तुमच्या ईमेल वरती, किंवा कसेही तुम्ही फॉरवर्ड करून त्याच्यावरती जर का ओपन करू शकलात तर त्याच्यावरती तुम्हाला दिसेल. ठीक आहे सर, धन्यवाद. येस सगळे प्रश्न संपले. खरंच बरेच लोक तर ऑलमोस्ट 2.5 तासापासून थांबलेले आहेत, 3 तासापेक्षा जास्त झालेत. काही लोक पहिला व्हिडिओ बघण्यापासून थांबले आहेत. खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही एवढ्या थांबलात, माझी एवढी बडबड ऐकलात आणि खरंच एवढं प्रेमाने ऍक्सेप्ट केलं मला आणि आमच्या सेमिनारला. खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही आमच्या कोर्सला या. खरंच सांगतो मी तुम्हाला, मनापासून आम्ही काम करतोय, मी आजी माझी टीम खरंच दिवस रात्र आम्ही काम करतोय याच्यावरती आणि लोकांना सपोर्ट करतोय, कारण की आमचा एकमेव उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पोहोचायला पाहिजेत आणि इझिली पैसे कमवता यायला पाहिजे लोकांना, त्यासाठी हेल्प करतोय. तर तुम्ही याल अशी अपेक्षा आमच्या कोर्सला, जर आतापर्यंत ऍडमिशन घेतलेलं नसेल. काही हेल्प लागली फोन करा. असं झालं की तुम्ही मेसेज पाठवलाय आणि रिप्लाय नाही आला तुमच्या अपेक्षित वेळेत, तर फोन करा, टेन्शन घेऊ नका, ओके? कारण की हजारो लोक आहेत, त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की एखाद्या वेळेला रिप्लाय लेट आला किंवा फोन कॉल बिझी आहे, तुम्हाला कॉल करता आला नाही, तर टेन्शन घेऊ नका, कॉल करा. बरेच नंबर आहेत आपले, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून बोलू शकता एनी टाइम, डोंट वरी, ओके? निलेश सर येस बोला. हे निलेश सरांशी बोलणं झाल्यानंतर आपण सेमिनार थांबू इथं. येस सर. सर 4-8 हजार पाठवले मी, मला व्हिडिओ येतील ना आता? हो सर आज येऊन जातील, नाही आले तर कॉल करा तुम्ही, होऊन जाईल. बरेच लोक आहेत ना, सगळ्यांना हळूहळू एक 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 पाठवता पाठवता थोडा वेळ लागू शकतो, तर टेन्शन घेऊ नका. टेलिग्राम मेसेंजर वरून मेसेज पाठवला तर लवकर येईल, ओके? ठीक आहे सर, थँक्यू. ओके सो थँक्यू सो मच, गुड नाईट, टेक केअर, भेटू लवकरच कोर्स मध्ये, पैसे कमवू. सी यू सून, बाय बाय, गुड नाईट महाराष्ट्र.